नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजय कुमार गोसावी. वेलकम बॅक टू एमपीएससी ट्रिक या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण इयत्ता 8वी इतिहास पुस्तक या इतिहास पुस्तकावर फोकस करणार आहोत की तुम्हाला इयत्ता 8वीचं स्टेट बोर्ड, महाराष्ट्र स्टेट बोर्डचं इतिहास पुस्तक, त्याच्यावर असणारे सर्व मुद्दे, सर्व घटक आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, आणि लेसन जर आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. आता या पुस्तकाला जेव्हा आपण सुरुवात करतो तर सुरुवात करताना सुरुवातीला भारतीय म्हणजे इतिहास आणि नागरिकशास्त्राचं पुस्तक आहे इयत्ता 8वीचं. याच्यामध्ये कोणते चॅप्टर येतात ते बघूया आणि त्यानुसार प्रत्येक चॅप्टरचं ॲनालिसिस आपण आजच्या लेक्चरमध्ये करूया. आता हे जे पुस्तक आहे, हे पुस्तकाचा सारांश म्हणजे हे आधुनिक भारताचा इतिहास म्हटलं जातं. याच्यामध्ये येणारे चॅप्टर्स, या चॅप्टरवर थोडंसं लक्ष द्या. याच्यामध्ये एकूण 14 चॅप्टर्स आहेत. पहिला आहे तो इतिहासाची साधने, जनरल चॅप्टर आहे. या कोर्समधून तुम्हाला काय फोकस करायचं आहे तर आधुनिक भारताचा इतिहास हे कशावर आधारित असणारं पुस्तक आहे, आधुनिक भारताचा इतिहासावर असणारं महत्त्वाचं आहे. इतिहासाची साधने हा पहिला चॅप्टर आहे. युरोप आणि भारत दुसरा. ब्रिटिश सत्तेचं परिणाम त्यानंतर. या पुढचा जो चॅप्टर आहे तो म्हणजे 1857 स्वातंत्र्य लढा, सामाजिक आणि धार्मिक प्रबोधन, स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ, असहकार चळवळ, सविनय कायदेभंगाची चळवळ, स्वातंत्र्य लढ्याचं अंतिम पर्व, क्रांतिकारी चळवळ, समतेचा लढा, स्वातंत्र्य प्राप्ती आणि स्वातंत्र्य लढ्याची परिपूर्ती. आणि या पुस्तकामधला जो 14वा चॅप्टर आहे तो महाराष्ट्र राज्याची निर्मिती. या पुस्तकामधून मग तुम्हाला एक आयडिया लक्षात येईल की तुम्हाला कशावर फोकस करायचा आहे तर आधुनिक भारताचा इतिहास या पुस्तकामध्ये डिटेलमध्ये सांगितलेला आहे. तर आपण आता एक एक चॅप्टर घेऊया आणि त्याचं ॲनालिसिस करूया. या पुस्तकामधला जो पहिला चॅप्टर आहे त्या चॅप्टरला आपण म्हणतो तो म्हणजे इतिहासाची साधने. चॅप्टर कोणता आहे? इतिहासाची साधने. ठीक आहे, इतिहासाची साधने. आता या चॅप्टरला सुरुवात करतोय. इतिहासाच्या साधनेमध्ये तुम्हाला बराचसा घटक आहे, त्याच्यावर थोडंसं फोकस करायचं आहे. आता पहिल्या चॅप्टरमधून परीक्षाभिमुख पहिला महत्त्वाचा घटक येतो तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि वृत्तपत्र. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिलं वृत्तपत्र कोणतं सुरू केलं तर 1920 त्यांनी जानेवारी महिन्यामध्ये मूक नाईक हे जे पाक्षिक होतं ना हे सुरू केलेलं होतं. कधी? जानेवारी महिन्यात, जानेवारी 1920. आणि त्याच्यानंतर ते अभ्यासासाठी इंग्लंडला गेले. इंग्लंडला गेल्यानंतर त्यांनी आपलं पत्र हे सहकाऱ्याकडं ठेवलं असं दिलं होतं चालवायला, ते सांगितले. दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे त्यानंतर 1927 बहिष्कृत भारत हे त्यांनी पत्र सुरू केलं होतं की ज्याच्यामधून सामान्य जनता जे सामान्य लोक आहेत तर त्यांचं त्या ठिकाणी प्रबोधन करणं किंवा या सामान्य लोकांचं संघटन करण्यासाठी या पत्रामधून जे लिखाण केलं गेलं ते महत्त्वाचं आहे. तिसरं आहे जनता आणि नंतर आहे प्रबुद्ध भारत. लक्षात कसं ठेवायचं? मुखी बहिरी संपूर्ण जनता भारताची असं लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं? मुखी पहिल्यांदा आंबेडकरांची पत्रकारिता विचारलं तर मुखी, दुसरा वर्ड आहे बहिरी, बहिरी संपूर्ण जनता भारताची, संपूर्ण जनता भारताची असं लक्षात घ्यायचं. मग आता मी इथं काय लिहिलंय त्याला मी तुम्हाला थोडंसं एक्सप्लेन करतो, लक्ष देते का? बघा, मुखी बहिरी संपूर्ण जनता भारताची असं मी या ठिकाणी लिहिलेलं आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये तुम्हाला मुखी, मुखी म्हणजे काय आहे या ठिकाणी? मू म्हणजे मुखी. ओके, इकडे लक्षात येतोय का? मुखी या ठिकाणी, मुखी म्हणजे काय? मूक नाईक जे 1920 सुरू केलं. बहिरी म्हणजे काय? म्हणजे क्रमाने येतात आंबेडकरांची पत्रकारिता. बहिरी म्हणजे काय? बहिष्कृत भारत एप्रिल 1927 जे सुरू केलं. संपूर्ण म्हणजे काय? समता की जे 1928 सुरू केलं. जनता म्हणजे जनता आहे जे 1930 सुरू केलं. आणि भारताची म्हणजे काय? प्रबुद्ध भारत. या जनताचंच कन्वर्जन, जनताचंच रूपांतर प्रबुद्ध भारतमध्ये केलं 1956. म्हणून म्हटलं आंबेडकरांची पत्रकारिता क्रमांना जर कशी लक्षात ठेवायची असेल तर ती मुखी बहिरी संपूर्ण जनता भारताची ही काय होईल? तुमची ट्रिक होईल. त्यानंतर इथून पुढचे जे चॅप्टर्स आहेत ना त्याच्यावर तुम्हाला थोडंसं फोकस करायचं आहे. भारत आणि युरोप आणि भारत हे जे चॅप्टर्स आहेत याच्यामध्ये बरेचसे घटक आहेत. म्हणजे प्रबोधन युग जगातलं कसं, युरोपातलं कसं आणि त्याच्यानुसार भारतामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींना फोकस करण्यात आला हे सगळे मुद्दे तुम्हाला या ठिकाणी बघायचे आहेत. पहिला महत्त्वाचा म्हणजे 1450 याच्या सुमारास जर्मनीच्या जोहान्स गुटेनबर्ग यांनी छपाई यंत्राचा शोध लावला. कोण होते त्यांचं नाव? जोहान्स गुटेनबर्ग यांनी छपाई यंत्राचा शोध लावलेला होता. त्याच्यामुळे ह्या छपाई यंत्राचा जसा शोध लागला त्यापासून नवनवीन संकल्पना, नवीन विचार हे जे आहेत ना ते लोकांपर्यंत पोहोचू लागले, सर्व समाजापर्यंत पोहोचण्यासाठी याची मदत झाली.
या पूर्ण सिरीजमध्ये आता जेव्हा आधुनिक भारताचा इतिहासाकडे तुम्ही जेव्हा बघता तर तुम्हाला इथून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी जी होती या ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील साम्राज्यवाद या टॉपिकपासून सुरुवात करायची आहे. झालं होतं काय, इसवी सन 1600 जे इंग्रज होते, इंग्रजांनी काय केलं, भारतामध्ये व्यापार करण्यासाठी जी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी होती ना, या ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली होती. आता या कंपनीनं सुरुवातीला काय केलं, जो जहांगीर बादशाह होता यांच्याकडनं परवानगी मिळवली आणि पहिली वखार त्यांनी कुठं स्थापन केली, सुरत या ठिकाणी स्थापन केली. म्हणजे या कंपनीमार्फत भारताचा इंग्लंडशी जो व्यापार चालला तर तो ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीमार्फत चाललेला होता. म्हणजे पहिली वखार कुठं सुरू केली, तर सुरत या ठिकाणी सुरू केलेली होती इंग्रजांनी. आता यानंतर तुम्हाला पुढचा जो घटक आहे त्याच्याकडे थोडंसं फोकस करा. आता याच्यामध्ये इंग्रजांचा संघर्ष कोणाशी झाला, तर फ्रेंचशी सत्तेशी झाला. म्हणजे इंग्रज आणि फ्रेंच सत्तेचा संघर्ष भारतामध्ये झाला. त्यांच्यामध्ये जवळपास 3 युद्ध झाली इंग्रज फ्रेंचमध्ये. त्या युद्धांना आपण कर्नाटक युद्ध असं म्हणतो. आणि जे तिसरं कर्नाटक युद्ध झालं, या तिसऱ्या कर्नाटक युद्धामध्ये इंग्रजांनी या फ्रेंचांचा पराभव केला. त्यामुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला आता कोणताही स्पर्धक भारतामध्ये राहिलेला नव्हता. म्हणून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा पाया बंगालमध्ये रचला गेला. हा एक महत्त्वाचा घटक आहे. आता 1756 जो पिरियड येतो याच्यामध्ये सिराज उद्दौला हा बंगालच्या नवाबपदी आलेला होता. आणि ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी काय असतील, तर हे मुघल बादशहाकडून जो बंगाल प्रांतात मिळालेला व्यापार सवलतीचा गैरवापर करायला त्यांनी सुरुवात केलेली होती. त्यानंतर पुढची महत्त्वाची घटना घडली ती म्हणजे जसा हा सिराज उद्दौला 1756 बंगालच्या नवाबपदी आला, त्यानं काय केलं, तर इंग्रजांची जी नवाबाची परवानगी न घेता त्यानं काय केलं, कोलकाता येथील, म्हणजे इंग्रजांनी काय केलं होतं, ह्या नवाब जो होता सिराज उद्दौला याची परवानगी घेतलेली नव्हती. आणि न घेता यांनी काय केलं, त्यांची जी कोलकाता येथील वखारी होती ना, याच्यावरती तटबंदी उभारली. आणि तटबंदी उभारल्यामुळं काय झालं, चिडलेल्या सिराज उद्दौलानं इंग्रजांवर आक्रमण केलं आणि आक्रमण करून कलकत्त्याची त्यांची जी वकार होती ना ती काबीज केली. आणि हे काबीज केल्यामुळं इंग्रजांमध्ये एक प्रकारचा असंतोष निर्माण झालेला होता. इंग्रजांमध्ये झालेला असंतोष याचा परिणाम असा झाला की रॉबर्ट क्लाईव्ह त्यावेळी होता, रॉबर्ट क्लाईव्हनं काय केलं, तर नवाबचा सेनापती होता मीर जाफर, याला काय केलं, तर नवाबपदाचं आमिष दाखवलं आणि इंग्रजांच्या बाजूनं वळवलं. आणि 1757 प्लासी या ठिकाणी जो सिराज उद्दौला आणि इंग्रज सैन्य यांच्यामध्ये गाठ पडली. परंतु ह्यामध्ये झालं असं होतं काय की मीर जाफर जो सिराज उद्दौला ह्याच्याकडे होता तो, तर तो गेला इंग्रजांकडे आणि इंग्रजांकडे गेल्यामुळं युद्धात न उतरल्यामुळं ह्या ठिकाणी सिराज उद्दौला याचा पराभव झालेला होता. मग इंग्रजांनी काय केलं, मीर जाफरला पाठिंबा दिला आणि मीर जाफर बंगालचा नवाब बनला. परंतु पुढे त्याने विरोध करता त्याच्या जावाई जो होता नवाब मीर जाफर याचा जावाई, त्याचं नाव होतं मीर कासिम, याला नवाब बनवलं. मीर कासिमने सुद्धा इंग्रजांचा जो बेकायदेशीर व्यापार होता आळा घालण्याचा प्रयत्न केला. तर त्याला पुन्हा काय केलं, मीर कासिमचं पद काढलं आणि पुन्हा मीर जाफरकडे दिलं. म्हणजे अशा पद्धतीची स्ट्रक्चर रचना भारतामध्ये झालं होतं की ऍक्च्युली इंग्रजांचा जो पाया आहे ना तो त्यामध्ये रोवण झाला. आता ब्रिटिश सत्तेचे भारतातले परिणाम कसे झाले, तर ब्रिटिश सत्ताचे भारतातले परिणाम म्हणजे आतापर्यंत त्यांनी वेगवेगळे स्पर्धक होते त्यांना त्यांनी तोंड दिलं, परंतु ब्रिटिशांना सगळ्यात कडवा विरोध कुणी केला असेल तर मराठ्यांनी केला. तर याच्यावर आता मराठ्यांची म्हणजे कसं होतं, तर मुंबई इंग्रजांचे पश्चिम भारतातलं प्रमुख केंद्र होतं. म्हणजे इंग्रजांनी जे केंद्र स्थापन केलं होतं पश्चिम भारतातलं ते होतं मुंबई. परंतु त्या ठिकाणचा आसपासचा प्रदेश त्यांनी काय केलं, जिंकायचा प्रयत्न केला इंग्रजांनी. पण त्यांच्या असं लक्षात आलं की या प्रदेशावर मराठ्यांची पकड ही मोठ्या प्रमाणामध्ये आहे. म्हणून आता काय झालं त्यानंतर, तर इथल्या भारतातल्या राजकीय अस्थिरतेचा फायदा ब्रिटिशांनी घेतला. म्हणजे माधवराव पेशवे यांचा जेव्हा मृत्यू झाला त्याच्यानंतर त्यांचा जो चुलता होता रघुनाथरावांना काय केलं, पेशवे पदा मिळवण्यासाठी इंग्रजांची मदत मागितली. आणि इंग्रजांची जेव्हा मदत मागितली त्यावेळी मराठ्यांच्या राजकारणामध्ये इंग्रजांचा शिरकाव झाला. आणि यानंतर 3 युद्ध घडली 1774 पासून 1818 आणि पहिल्या युद्धामध्ये मराठा सरदार एकजुटीनं इंग्रजांच्या सामोरे गेले, त्यामुळं मराठ्यांची सरशी झाली. पहिलं इंग्रज मराठा युद्ध कोणत्या तहानं संपलं, तुम्हाला समजा असा प्रश्न विचारला, कोण पहिलं मराठा इंग्रज युद्ध कोणत्या तहानं संपलं, तर 1782 झालेला सालबाईचा तह या तहानं पहिलं इंग्रज मराठा युद्ध संपलेलं होतं. ठीक आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर 1798 पिरियड येतो. 1798 पिरियडमध्ये लॉर्ड वेलेस्ली जो होता ना तो भारतात गव्हर्नर जनरल म्हणून आला.
आता यानं काय केलं तर एक कन्सेप्ट वापरला तैनाती फौजा. तुम्हाला जर परीक्षेला विचारलं तैनाती फौजेचा जनक कोण, तैनाती फौजेचा जनक कोण, तर तुमचं उत्तर असणार आहे डुप्ले. डुप्ले म्हणून फ्रेंच प्रशासक जो होता तो काय आहे, तैनाती फौजेचा जनक आहे. परंतु तैनाती फौजेचा योग्य वापर कुणी केला, तर याचा उत्तर असणार आहे लॉर्ड वेल्सली. लॉर्ड वेल्सलीनं काय केलं, तैनाती फौजेचा वापर करायचं सुरुवात केली. म्हणजे याचं टार्गेट काय होतं की संपूर्ण भारत आहे ना, या भारतावर काय झालं पाहिजे, इंग्रजांचं वर्चस्व स्थापन झालं पाहिजे, हे त्याचं सगळ्यात महत्वाचं धोरण होतं. म्हणून त्यानं काय केलं, तर भारतातले जे सत्ताधीश आहेत, भारतातले जे राज्यकर्ते आहेत ना, यांच्यासोबत करार करायला सुरुवात केली. त्या कराराला म्हटलं जातं तैनाती फौजेचा करार. मग या करारानुसार काय होणार होतं, तर जे भारतीय सत्ताधीश असणार आहेत किंवा भारतीय राज्यकर्ते जे असणार आहेत, या राज्यकर्त्यांना इंग्रजांच्या लष्करी मदतीचं आश्वासन दिलं जायचं. म्हणजे समजा तुमच्यावर एखाद्याने युद्ध करायची वेळ आली, तर तुम्हाला आम्ही मदत करू, आम्ही तुमचा वापर करू, ठीक आहे. परंतु भारतीय राज्यकर्त्यांनी त्यांच्या राज्यात इंग्रजांचा जो घटक असेल, ओके, म्हणजे काय, थोडक्यात काय तैनाती फौजा म्हणजे काय, तर महत्त्वाचं म्हणजे काय, तर आता इंग्रज काय करणार, समजा आता एक घटक असेल, इथलं एक राज्य असेल, समजा निजामाचं राज्य असेल, आणि या निजामाच्या राज्यानं जर समजा तैनाती फौज स्वीकारली, तैनाती फौज स्वीकारली म्हणजे काय होणार, की समजा निजामाला लागणारा जो मदत असेल, तर ह्यांची तैनाती फौज या ठिकाणी यांना मदत करेल. म्हणजे इथं काय होणार, या कंपनीची, या फौजेचा सगळा खर्च जो आहे, यांना जो निधी आहे, हा सगळा हे इंग्रज सरकार या ठिकाणी जे निजाम आहे ते करणार. फक्त त्यांच्या बदल्यामध्ये त्यांना संरक्षणाचं आश्वासन देण्यात आलं. पण याच्यानं काय होत होतं, तर ह्या बऱ्याचशा साम्राज्यांनी आपलं जे स्वातंत्र्य आहे ना, यामधून गमावलेलं होतं. म्हणजे घटक लक्षात येतोय का, तैनाती फौजा म्हणजे काय, तैनाती फौजा म्हणजे लष्कर ठेवायचं, कोणाचं, ब्रिटिशांचं लष्कर त्या साम्राज्यानं ठेवायचं, जो साम्राज्य तैनाती फौजेचा स्वीकार करणार आहे. आणि या लष्कराच्या खर्चासाठी जो रोख रक्कम असेल किंवा तेवढा उत्पन्नाचा प्रदेश असेल ना, तर त्यांनी तो कंपनीला तोडून द्यायचा आणि इतर सत्ताधीशांशी मध्यस्थीने संबंध ठेवावं. आणि दुसरं म्हणजे काय, की जे त्यांच्या दरबारी, समजा निजामानं तैनाती फौजेचा स्वीकार केला, तर निजामानं काय करायचं, आपल्या दरबारी इंग्रजांचा जो रेसिडेंट असेल, प्रतिनिधी ठेवावा, अशा अटी होत्या. इन शॉर्ट काय झालं, तर भारतातले जे सत्ताधीश होते किंवा राज्यकर्ते होते ना, त्यांनी आपलं स्वातंत्र्य यामधून गमावलेलं होतं. शेवटी कसं झालं, 1802 जेव्हा दुसरा बाजीराव होता, दुसरा बाजीराव पेशवा, यानं इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. आता हा करार वसईचा तह म्हणून सुद्धा ओळखला जातो, वसईचा तह म्हणून. पण झालं असं होतं काय, की जेव्हा दुसऱ्या बाजीराव पेशव्यानं इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला, परंतु काही मराठा सरदारांना ते मान्य झालेलं नव्हतं, त्याच्यातूनच दुसरं इंग्रज मराठा युद्ध झालं, आणि त्याच्यामधून मराठी साम्राज्यामधला जो हस्तक्षेप आहे, कारण दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धामध्ये इंग्रजांचा सरशी झाली आणि तिथून मराठ्यांच्या साम्राज्यामध्ये इंग्रजांचा हस्तक्षेप वाढायला सुरुवात झाली. मराठ्यांच्या साम्राज्यामध्ये इंग्रजांचा जेव्हा हस्तक्षेप वाढायला सुरुवात झाली, तेव्हा दुसरा बाजीरावानं काय केलं, इंग्रजाविरुद्ध पुन्हा युद्ध पुकारलं. या युद्धामध्ये काय झालं, त्या बाजीरावांचा पराभव झाला, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये 1818 शरणागती पत्करली, आणि यामध्ये काय झालं महत्त्वाचा घटक, तर इंग्रजांचा विजय झालेला होता. म्हणजे पेशवाईचा अस्त होयला सुरुवात 1818 झालेली होती. पेशवाईचा अस्त झाला तरी साताऱ्याचे छत्रपती कोण होते, प्रतापसिंह होते, प्रतापसिंह. इंग्रजांनी काय केलं, इंग्रजांनी काय केलं, तर जे साताऱ्याचे राजा होते, म्हणजे प्रतापसिंह होते गादीवर, तर इंग्रजांनी त्यांच्याशी तह केला. आणि तह करून काय केलं, जो ग्रँड डप नावाचा अधिकारी होता, या ग्रँड डपला त्यांच्या राज्यकारभारामध्ये मदत करण्यासाठी नेमणूक केली. नंतर काय झालं, प्रतापसिंह यांना गादीवरनं पदच्युत केलं, काशी या ठिकाणी ठेवण्यात आलं, आणि त्या ठिकाणीच त्यांचा मृत्यू झालेला होता. मग प्रतापसिंहाचे कारभारी, म्हणजे त्यांच्या सत्तेमध्ये असणारे किंवा त्यांचे कारभारी, म्हणजे त्यांना मदत करणारे जे रंगो बापूजी गुप्ते होते, यांनी काय केलं, त्यात इंग्लंडपर्यंत जाऊन या अन्यायाविरुद्ध दाद मागण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करूनही त्यांना यामध्ये यश आलेलं नव्हतं. एवढं झाल्यानंतर नंतर काय झालं, त्यांनी प्रयत्न केले रंगो बापूजी गुप्ते, परंतु जो डल हौसी होता, या डल हौसीनं दत्तक विधान नामंजूर धोरणानुसार 1848 साताऱ्याची गादी खालसा केली, किंवा साताऱ्याचं राज्य खालसा करण्यात आलेलं होतं. आता या ठिकाणी तुम्हाला आणखी एक घटक दिलाय, माहीत आहे का तुम्हाला, हा सेक्शन माहीत आहे का तुम्हाला, या सेक्शनमध्ये साताऱ्याचे जे छत्रपती होते प्रतापसिंह यांनी काय काय सुविधा केल्या त्याच्याबद्दल सांगितले. त्यांनी असं सांगितलं की साताऱ्यामध्ये त्यांनी जो महादरा हे जे ठिकाण आहे, या ठिकाणी तलाव बांधून पाणी, त्याचं पाणी शहरामध्ये पोहोचवलं, लोकांना त्याचं मदत केली. शहरामध्ये त्यांनी रस्ते बांधण्याचं काम केलं होतं,
रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडं लावली, मुलामुलींना शाळा किंवा पाठशाळा या ठिकाणी त्यांनी बांधलेल्या होत्या. आता त्यांच्याबद्दल म्हणजे साताऱ्याचे छत्रपती प्रतापसिंह यांच्याबद्दल महत्त्वाचं काय येतं, 1827 राजनीतीविषयक संभानीती नावाचा एक ग्रंथ लिहून त्यांनी छापलेला होता, त्याच्यामुळं तो घटक फक्त लक्षात घ्या. म्हणजे आतापर्यंत आपण जो सगळा घटक बघितला तर आपण फक्त ब्रिटिश सत्तेची भारतातील पार्श्वभूमी या घटकावर बघितलं होतं. सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे ब्रिटिश सत्ता भारतात आल्यानंतर त्याचे काय परिणाम झाले याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं. आणि सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा, तुम्हाला जर परीक्षेला असं विचारलं बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात कोणी आणली, बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात कोणी आणली, याचं करेक्ट आन्सर येतं ते म्हणजे रॉबर्ट क्लाईव्ह. रॉबर्ट क्लाईव्ह यानं बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली आणि ती आणली होती 1765. दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे काय, की जो महसूल असेल तर महसूल गोळा करण्याचं काम कोण करणार, तर ईस्ट इंडिया कंपनी करणार. म्हणजे जो महसूल असेल त्या राज्याचा तर गोळा करण्याचं काम ईस्ट इंडिया कंपनी करणार आणि त्या राज्यामधलं शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचं काम कोण करणार, बंगालच्या नवाबाकडे देण्यात आलं. म्हणजे दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे काय हे तुम्हाला आता लक्षात येईल. पण दुहेरी राज्यव्यवस्थेचा सगळ्यात मोठा परिणाम तर काय झाला असेल, तर दुहेरी राज्यव्यवस्थेचा सगळ्यात मोठा परिणाम काय, एक काय होत होतं, महसूल गोळा करण्याचं काम कोण करत होती, ईस्ट इंडिया कंपनी करत होती, बरोबर. हा जो महसूल आहे हा गोळा करण्याचं काम ईस्ट इंडिया कंपनी करत होती. तर ह्या ईस्ट इंडिया कंपनीचे जे अधिकारी आहेत त्यांनी काय केलं, महसूल गोळा करता करता लाच घेण्याचं प्रमाण वाढलं. म्हणजे स्वतःच्या खिशामध्ये खूप पैसे यांनी यामध्ये घातले. म्हणजे भारतातला व्यापाराचा जो मक्ता होता फक्त ईस्ट इंडिया कंपनीला मिळाला होता, त्यामुळं अनेक व्यापाऱ्यांना कंपनीचा आता हेवा वाटूला लागू लागला होता. मग याच्यामुळं काय झालं, एक तर भ्रष्टाचाराचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आणि ह्या सगळ्या घटकामुळं त्यानंतर काय झालं, कंपनीचं जो भारतातलं कंपनी जी होती ईस्ट इंडिया कंपनी, तर ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातला जो महत्त्वाचा घटक म्हणजे कारभारावर इंग्लंडमध्ये टीका होऊ लागली. आणि जेव्हा इंग्लंडमध्ये टीका होऊ लागली तेव्हा इंग्लंडच्या कारभारावर म्हणजे कंपनीच्या कारभारावर नियंत्रण लादणं हे इंग्लंडसाठी महत्त्वाचं होतं, म्हणून ब्रिटिश पार्लमेंटने काही महत्त्वाचे कायदे केले. आता इथून पुढचा जो भाग आहे याच्यावर जास्त फोकस करा. पहिला महत्त्वाचा म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीला काही त्यांच्यावर कंट्रोल करण्यासाठी पहिला महत्त्वाचा कायदा करण्यात आला, त्या कायद्याला 1773 रेग्युलेटिंग ऍक्ट असं म्हटलं जातं. 1773 रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार पहिला घटक काय झाला, अगोदर बंगालचा गव्हर्नर होता, या बंगालच्या गव्हर्नरला बंगालचा गव्हर्नर जनरल असं नाम देण्यात आलं. म्हणजे बंगालचा गव्हर्नर होता त्याचं बंगालचं गव्हर्नर जनरल हा 1773 रेग्युलेटिंग ऍक्टनुसार झालं. म्हणजे बंगाल या बंगालचा हा गव्हर्नर याचं रूपांतर काय झालं, बंगालच्या गव्हर्नर जनरलमध्ये, बंगालचा गव्हर्नर जनरल. आणि हे कधी झालं, 1773 रेग्युलेटिंग ऍक्टनं. मग तुम्हाला असं विचारलं, समजा बंगालचा गव्हर्नर जनरल जो होता तो भारताचा गव्हर्नर जनरल केव्हा झाला, लक्षात आहे, बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल केव्हा झाला, हा झाला 1833 चार्टर ऍक्टनं. 1833 कायद्यानं बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल झाला. समजा तुम्हाला असं विचारलं, भारताचा गव्हर्नर जनरल भारताचा व्हॉइस रॉय कधी झाला, भारताचा गव्हर्नर जनरल भारताचा व्हॉइस रॉय कधी झाला, तर तो झाला 1858 कायद्यानं. 1858 कायद्यानं काय झालं, तर भारताचा गव्हर्नर जनरल भारताचा व्हॉइस रॉय झाला. म्हणजे तुम्हाला कशा पद्धतीनं प्रश्न विचारला जातोय त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या. ओके, मग आता पहिला जो कायदा होता तो म्हणजे आपण काय बघितलं, रेग्युलेटिंग ऍक्ट, 1773 रेग्युलेटिंग ऍक्ट. या ऍक्टनं काय केलं, बंगालचा जो गव्हर्नर होता हा गव्हर्नर त्याला गव्हर्नर जनरल असं नाव दिलं, असा हुद्दा देण्यात आला. आणि यांना अधिकार काय दिलं, असं का बरं केलं, की अगोदर कसं होत होतं, तर हा पहिला गव्हर्नर जनरल कोण, बंगालचा लॉर्ड वॉरन हेस्टिंग हा बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल बनला. अगोदर फक्त बंगालचाच हुकुमा अंडर खाली होतं, तर याच्यामुळं काय झालं, मुंबई आणि मद्रास इलाक्यामध्ये इंग्लंड इलाक्यांच्या धोरणावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार या बंगालच्या गव्हर्नर जनरलला मिळाला. म्हणजे बंगालच्या गव्हर्नर जनरलला मद्रास आणि मुंबई या ठिकाणच्या धोरणावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार मिळाला. आणि त्या गव्हर्नर जनरलला मदतीसाठी 4 सदस्यांची समिती नेमण्यात आली. म्हणजे ती 4 सदस्यांची समिती येणार, यांना मदत करणार ज्या ज्यावेळी लागेल तेव्हा. तर ब्रिटिशांनी पहिल्यांदा ईस्ट इंडिया कंपनीवर कंट्रोल करण्यासाठी लावलेला हा पहिला कायदा तो म्हणजे 1773 रेग्युलेटिंग ऍक्ट.
त्यानुसार सुद्धा म्हणजे पहिला कायदा करून सुद्धा त्या प्रमाणात सगळ्या गोष्टी पॉसिबल होत नव्हत्या, म्हणून ब्रिटिशांनी नंतर 1784 जो कायदा केला तो होता पीटचा भारत विषयक कायदा. आता या कायद्यामुळे काय झालं तर ब्रिटिश पार्लमेंट जी होती म्हणजे कंपनी ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये राज्यकारभार करत होती आणि ब्रिटिश पार्लमेंट ब्रिटनमध्ये, तर या पार्लमेंटचं या ईस्ट इंडिया कंपनीवर नियंत्रण ठेवण्यासाठी, राज्यकारभारावर नियंत्रण करण्यासाठी एक व्यापक स्वरूपाचं नियामक मंडळ स्थापन करण्यात आलं या 1784 कायद्यानं. म्हणजे इथं तुम्हाला महत्वाचा घटक लक्षात येतोय का, कंपनीला भारतातील राज्य कारभाराविषयी आदेश देण्याचा अधिकार या मंडळाला देण्यात आला. म्हणजे एक मध्ये नियामक मंडळ स्थापन करण्यात आलं. म्हणजे 1784 पिट्स इंडिया ऍक्टनं काय केलं तर ब्रिटिश पार्लमेंट आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्यामध्ये एक नियामक मंडळ नेमलं आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं कसा राज्यकारभार करावा याचा सल्ला देण्याचं किंवा आदेश देण्याचं काम या नियामक मंडळाकडे देण्यात आले. मग नंतर कसं झालं, हळूहळू ब्रिटिशांनी एक एक कायदे पास करायला सुरुवात केली. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रशासनावर ब्रिटिश सरकारचं जे नियंत्रण आहे हे प्रस्थापित होण्यासाठी मग वेगवेगळे कायदे झाले. म्हणजे 1813 कायदा आहे, 1833 आहे, 1853 असे कायदे करण्यात आले आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारावर ब्रिटिशांचं नियंत्रण प्राप्त. आतापर्यंत काय झालं होतं तर ईस्ट इंडिया कंपनी कारभार करत होती, वेगवेगळ्या कायद्यानुसार यांनी ब्रिटिशांनी काय केलं तर ब्रिटिश पार्लमेंटनं ईस्ट इंडिया कंपनीवर वर्चस्व निर्माण केलं, म्हणजे कारभारामध्ये हळूहळू हस्तक्षेप भारतामध्ये वाढवायला सुरुवात केली. आता महत्त्वाचे म्हणजे ब्रिटिशांची जी इंग्रजांची सत्ता आहे ही जर वाढवायची असेल किंवा हे टिकवून ठेवायची असेल तर इंग्रजांना नोकरशाहीची गरज होती, म्हणजे कारकून काम करणारे बरेचसे नोकरशाहींची गरज होती. म्हणून नोकरशाहीची निर्मिती केली लॉर्ड कॉर्नवेलिस यानं. मुलकी नोकरशाही म्हणजे मुलकी नोकरशाही इंग्रजी शासनाचा महत्त्वाचा घटक बनला. कंपनीचे जे अधिकारी असतील मग त्यांच्यावर रिस्ट्रिक्शन टाकायला आले. ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खाजगी व्यापार करू नये असा नियम त्यांना घालून दिला. अधिकाऱ्यांचं पगार वपत्या बाध्यात वाढवून दिलं किंवा तुम्ही खाजगी व्यापार करू नका पण तुमचे पगार आम्ही वाढवू असं केलं. आता सगळ्यात महत्त्वाचा घटक येतो तो म्हणजे इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेशांची जिल्हावार विभागणी करण्यात आली. म्हणजे जिल्हाधिकारी हा जिल्हा शासनाचा प्रमुख असे, महसूल गोळा करण्याचं काम त्याच्याकडे असे आणि अधिकाऱ्यांची भरती ही ICS म्हणजे इंडियन सिव्हिल सर्व्हिस या स्पर्धात्मक परीक्षाद्वारे केली जाऊ लागली. म्हणजे बराचसा महत्त्वाचा घटक. परीक्षेला तुम्हाला असा प्रश्न विचारला, जिल्हाधिकारी पदाची निर्मिती कोणी केली, म्हणजे कलेक्टर पदाची निर्मिती किंवा जिल्हाधिकारी पदाची निर्मिती कोणी केली, तुम्ही लक्षात ठेवा याची निर्मिती 1772 झाली आणि वॉरन हेस्टिंग यांनी जिल्हाधिकारी पदाची निर्मिती केली. वॉरन हेस्टिंग यांनी जिल्हाधिकारी पदाची निर्मिती केली हे लक्षात ठेवायचं, परीक्षेसाठी महत्त्वाचं आहे, ठीक आहे. मग ब्रिटिशांनी काय केलं तर दोन घटक म्हणजे लष्कर आणि पोलीस दल, म्हणजे जो पोलीस प्रशासन असेल, न्यायव्यवस्था असेल की जेप्रमाणे कायदा सुव्यवस्था राखायचं हे पोलीस दलाचं काम असं, आणि न्यायव्यवस्था म्हणजे ब्रिटिशांचं जसं न्यायव्यवस्था होती तसं भारतामध्ये न्यायव्यवस्था स्थापन करायला त्यांनी मोठा घटक केला. म्हणजे कसं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये एखाद्या मुलकी खटल्यासाठी दिवाणी न्यायालय, फौजदारी खटला असेल तर तिथं फौजदारी न्यायालय स्थापन केलं, त्याच्या निर्णयाचा फेरविचारासाठी उच्च न्यायालयाची स्थापना केली. म्हणजे बरेचसे घटक इंग्रजांनी इथं रूढ केले. ब्रिटिशांनी भारतामध्ये अनेक सुधारणा करायचा प्रयत्न केला पण त्या सुधारणांचा त्यांना फायदा व्हावा ही महत्त्वाची अपेक्षा होती. त्यातच त्यांनी कलकत्ता, लक्षात घ्या ह्याच्या परीक्षेला प्रश्न आला होता बघा, कलकत्ता दिल्ली यांना जोडणारा महामार्ग बांधला आणि 1853 मध्ये मुंबई ठाणे रेल्वे मार्गावर आगगाडी धावू लागली. लक्षात घ्या कोणत्या महामार्गावर सर्वप्रथम आगगाडी धावू लागली तर तुमचं उत्तर असणार आहे मुंबई ठाणे रेल्वे महामार्गावर. हां, याच्यावर परीक्षेला MPSC मध्ये प्रश्न आलाय हे तुम्ही लक्षात घेऊ शकता. आता याचा परिणाम असा झाला, इंग्रजांनी जशा सुधारणा केल्या तसा एक महत्त्वाचा घटक तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे भारतातले जे जुने उद्योगधंदे होते ना त्याचा ऱ्हास व्हायला लागला. कारण भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावर इंग्रज सरकारनं कर आकारायला मोठ्या प्रमाणात सूट केली आणि इंग्लंडमधून जो माल भारतामध्ये येतोय ना तिथं कर कमी आकारायला लागला. याच्यामुळं काय झालं, भारतातले जे जुने उद्योगधंदे होते तर ते हळूहळू बंद पडण्याच्या मार्गावर आले. यातच काय झालं, भारतामध्ये नवीन उद्योगधंद्याचा विकास मोठ्या प्रमाणात होऊ लागला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1853 ही इयर लक्षात घ्या, 1853 कावसजी नानाभाई दावर यांनी मुंबईतली पहिली कापडगिरणी सुरू केली. परीक्षेला विचारलं होतं भारतातली पहिली कापडगिरणी, मुंबईत पहिली कापडगिरणी कधी सुरू झाली तर 1853 कावसजी दावर यांनी सुरू केली. दुसरं विचारलं जातं भारतातली तागाची पहिली गिरणी कुठं सुरू झाली तर 1855 हे वर्ष येतं, बंगालमधलं रिसरा हे ठिकाण आहे या ठिकाणी तागाची पहिली गिरणी होती ना ती सुरू झालेली होती. आणि तिसरा महत्त्वाचा घटक येतो तो म्हणजे
घटक फक्त इथं लक्षात घ्या, महत्त्वाचा तिसरा घटक येतो 1907 जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनी पोलाद कारखाना निमित्तचा कारखाना काढला. म्हणजे तुम्हाला घटक लक्षात येतोय का, 1853 कावसजीदावर मुंबईत पहिली कापड गिरणी, 1855 बंगालमधल्या रिसरा या ठिकाणी तागाची गिरणी, आणि 1907 जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर या ठिकाणी टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन करण्यात आलेला होता. म्हणजे भारतामध्ये वेगवेगळ्या उद्योगधंद्याची सुरुवातीनंतर झाली, म्हणजे कोळसा, धातू, साखर, सिमेंट याची उद्योगधंद्याची सुरुवात इथून झालेली होती. त्यानंतर साहित्याच्या बाबतीमध्ये थोडासा घटक म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं नाव येतं 1784 विल्यम जोन्स यांना. विल्यम जोन्स यांनी काय केलं तर भारतातल्या साहित्याची ओळख परकीयांना व्हावी, परदेशी लोकांना, आणि परदेशी लोकांच्या साहित्याची ओळख भारतीयांना व्हावी याच्यासाठी त्यांनी कलकत्ता येथे एक संस्था स्थापन केली. या संस्थेला म्हटलं जातं एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल. परीक्षेसाठी याच्यावर विचारले गेले 1784 एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ही संस्था ज्या विल्यम जोन्स इंग्रज अधिकारी होती त्यांनी सुरू केलेली होती. त्यानंतर भारतामध्ये अनेक सुधारणा करण्याचा ब्रिटिशांनी प्रयत्न केला, म्हणजे वेगवेगळ्या ज्या प्रथा होत्या, वाईट प्रथा म्हणू शकतो, त्या बंद करण्याचा. म्हणजे फॉर एक्झाम्पल सतीबंदीचा कायदा लॉर्ड बेंटिंकने केला, सतीबंदीचा कायदा 1829 महत्त्वाचं राजाराम मोहन राय यांचं योगदान यामध्ये बघायला मिळतं. लॉर्ड डलहौसीनं विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा 1856 पास केला. म्हणजे समाज सुधारणेला काही महत्त्वाचे कायदेसुद्धा त्यांनी केलेले होते. दुसरं म्हणजे लॉर्ड मेकॉले शिक्षणाच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर ब्रिटिशांना असं जाणवलं होतं की भारतामध्ये जर तुम्हाला प्रशासन करायचं असेल तर ब्रिटिशांना इंग्रजी शिक्षण घेतलेल्या भारतीयांची गरज होती. म्हणून लॉर्ड मेकॉले यांनी 1835 त्यांनी दिलेल्या शिफारशीनुसार 1835 भारतात इंग्रजी शिक्षण सुरू करण्यात आलं, आणि याच्यानुसार नवीन विचार, नवीन विचारधारा, नवीन घटक, नवीन तंत्रज्ञान याची ओळख भारतीयांना करून देण्यात आली. हळूहळू काय झालं, पाश्चात्य शिक्षण घेतलेल्या भारतीयांचा वर्ग आहे ना तो हळू वाढत गेला, आणि याच्यामध्ये 1857 तीन महत्त्वाची विद्यापीठं कलकत्ता, मुंबई, मद्रास या विद्यापीठांची स्थापना झालेली होती. आणि या शिक्षण घेतल्यामुळं भारतीय लोकांमध्ये एक नवीन वर्ग तयार झाला, त्याबद्दल आपण पुढच्या सेक्शनमध्ये बघतोय. आता इथून पुढचा जो भाग आहे ना तो जास्त महत्त्वाचा ठरतो तुम्हाला, कारण 1857 स्वातंत्र्य लढा, म्हणजे इथून काय झालं, ब्रिटिशांनी बऱ्याचशा सोयी सुविधा केल्या, त्याच्यातून काय झालं, ब्रिटिश सत्तेला म्हणजे इंग्रजी सत्तेला हादरवून टाकणारा भारतातला सगळ्यात मोठा लढा म्हणून ज्याचं वर्णन केलं होतं तो म्हणजे 1857 लढा. आता 1857 लढ्याच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेलं पुस्तक, ते मात्र नक्की लक्षात ठेवा 1857 स्वातंत्र्य समोर, कारण या पुस्तकातून अनेक घटकाबाबत उल्लेख यामध्ये केलेला आहे. परीक्षेला विचारलं होतं 1857 स्वातंत्र्य समोर हे पुस्तक कोणाचं, तर स्वातंत्र्यवीर सावरकर हे तुमचं नाव असेल. मग आता 1857 लढा बघायचा असेल तर अगोदर 1857 पूर्वीचे काही लढे होते का ते बघावं लागेल, कारण ज्या भागामध्ये इंग्रजांची सत्ता निर्माण झाली तर त्या ठिकाणी इंग्रज लोकांच्या स्थानिक लोकांशी आलेले वाईट अनुभव आणि याच्यामुळं काय झालं, शोषण होतं आपलं असं जेव्हा जाणवू लागलं तेव्हा वेगवेगळ्या घटकामध्ये उठाव झाले. आता यामध्ये आपण एक एक पॉईंट बघत जाऊया. आता या पुस्तकात दिलेला सगळ्यात पहिला महत्त्वाचा लढा याच्याकडे आपण थोडंसं फोकस करतोय, त्याला म्हटलं जातं पाईकांचा उठाव. पाईक म्हणजे काय तर ओडिशा भागामध्ये जो मध्ययुगीन काळापासून एक पाईक पद्धत अस्तित्वात होती. पाईक म्हणजे काय तर तिथल्या निरनिळे, आता पाईक ओडिशामध्ये जे वेगवेगळे राजे होते तर त्या राजांनी काय केलं होतं तर त्यांचे जे खडे सैनिक होते या सैनिकांना काय केलेलं होतं, खडे सैनिक यांना त्यांनी जमिनी दिल्या होत्या, आणि ते जमिनी काय करायचे ते राजे म्हणजे त्या सैनिक काय करायचे त्या जमिनी कसायचे, वापर करायचा आणि त्यातून आपला उदरनिर्वाह करायचे, ठीक आहे. पण जेव्हा त्या राजाला, ज्या राजाने यांना जमीन दिली आणि त्या राजाला जेव्हा गरज पडली युद्धाची तर हे लोक सैनिक म्हणून काय करायचे, ह्या राजाला मदत करत असत. म्हणजे या ठिकाणी काय होईल, राजांच्या बाजूनं त्या सैनिकांनी उभं राहिलं पाहिजे अशी आठ होती. पण झालं असं काय, जेव्हा ब्रिटिशांचा प्रादुर्भाव भारतामध्ये वाढत गेला, 1803 हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. 1803 ब्रिटिशांनी काय केलं, ओडिशा जिंकून घेतलं. आता ओडिशा जेव्हा ब्रिटिशांनी जिंकून घेतलं आणि ब्रिटिशांनी काय केलं, या पाईकांच्या ज्या वंश परंपरागत ज्या जमिनी होत्या ना ह्या जमिनी काढून घेतल्या. म्हणजे पाईक वर्गांच्या ज्या जमिनी आहेत ना वंश परंपरागत त्या काढून घेतल्या, आणि ते घेतल्यामुळे ऑब्व्हियसली ते पाईक लोक काय झाले होते, संतापलेले होते.
दुसरी गोष्ट अशी झाली, इंग्रजांनी काय केलं तर त्यांच्या विरोधात म्हणजे तिथं मिठाचा जो कर आहे त्या कर पण लावला, आणि या करामुळे सामान्य जनता सुद्धा भरडली जात होती. या सगळ्याचा परिणाम काय झाला तर इंग्रजाविरुद्ध उठावाचा परिणाम झाला. मग तुम्हाला या ठिकाणी पहिला घटक लक्षात घ्या, पाईक म्हणजे काय, तर त्या ओडिशामध्ये जो राज्य होते त्या राज्यांनी आपापल्या सैनिकांना जे जमीन कसायला दिली होती आणि त्यांना पाईक म्हटलं जायचं, आणि त्या पाईकांनी जमीन कसून आपला उदरनिर्वाह करायचं टार्गेट होतं. मग आता तुम्हाला इथं काय लक्षात घ्यायचं आहे त्याच्याकडे फक्त फोकस. या ठिकाणचा जो पॉईंट आहे ना तो पॉईंट महत्वाचा. 1803 मध्ये इंग्रजांनी ओडिशा जेव्हा जिंकून घेतलं, पाईकांच्या वंश परंपरागत जमिनी काढून घेतल्या, पाईक संतापले, आणि 1857 मध्ये इंग्रजांनी पाईकाविरुद्ध सशस्त्र उठाव केला, आणि उठावाचं नेतृत्व कोणी केलं तर बक्षी जगनबंधू विद्याधर. ओके, 1803 मध्ये ओडिशा जिंकून घेतलं, पाईकांच्या जमिनी काढून घेतल्या, म्हणून 1817 मध्ये इंग्रजाविरुद्ध पाईकांनी जो सशस्त्र उठाव केला त्या उठावाचं नेतृत्व कोणी केलं असं जेव्हा तुम्हाला विचारलं जाईल तुमचं उत्तर असेल बक्षी जगनबंधू विद्याधर. काय असेल? बक्षी जगनबंधू विद्याधर यांच्या नावाला इथं फोकस करा. हा पॉईंट किती महत्वाचा आहे हे तुम्हाला आता लक्षात येईल. बक्षी जगनबंधू विद्याधर. त्यानंतर ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध मोठा संघर्ष पत्करला की ज्यांनी, त्यांचं नाव होतं उमाजी नाईक. उमाजी नाईक पण असाच महत्वाचा लढा किंवा महत्वाचा विरोध इंग्रजांना केला होता. उमाजी नाईक यांनी आपल्या रामोशी बांधवांना आणि जे स्थानिक युवक आहेत यांना संघटित करून इंग्रजाविरुद्ध बंड काढले होते, आणि जाहीरनामा काढून त्यांचा लढा आपण करतोय जाहीरपणे डिक्लेअर केलेला होता. यांचा जो दरारा बघितला उमाजी नाईक, पुणे असू द्या, सातारा, अहमदनगर, सोलापूर, नाशिक, भोर या ठिकाणी दरारा निर्माण झाला होता. ब्रिटिशांनी नंतर 1832 मध्ये कंपनी सरकारनं यांना अटक केली होती आणि त्यांना पुणे या ठिकाणी फाशी पण दिलेली आहे. आणखी महत्त्वाचं म्हणजे जे इंग्रज सैन्यामध्ये म्हणजे इंग्रजांच्या राजवटीमध्ये इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनीची जी फौज होती याच्यामध्ये अनेक भारतीय सैनिक पण होते. भारतीय सैनिकांना सुद्धा त्या कंपनीकडं जुजाभावाची वागणूक दिली जात असे. म्हणजे कसं, वेतन भत्ते इंग्रजी सैनिक जे असतील त्यांच्या तुलनेमध्ये कमी ठेवायचं. किंवा सगळ्यात महत्त्वाचं काय झालं तर दोन महत्त्वाचे ठिकाण, पहिलं 1806 साली वेल्लोर या ठिकाणी, 1824 साली बराकपूरच्या उठावानं तिथं उग्र रूप धारण केलं. कारण ब्रिटिशामध्ये जे सैनिक होते भारतीय सैनिक त्यांना मिळालेली वाईट वागणूक याच्यामुळं हे उठाव त्या ठिकाणी झालेले आहेत. 1806 वेल्लोर, 1824 बराकपूरचा उठाव. आता मग ह्या सगळ्यांचा परिणाम काय झाला ब्रिटिशांविरुद्ध 1857 लढावाची कारणं झाली. म्हणजे आर्थिक कारणामध्ये जर तुम्ही बघायला गेला, ब्रिटिशांनी काय केलं, त्यांचं उत्पादन वाढवायचं होतं, उत्पन्न वाढवायचं होतं, म्हणून नवीन महसूल पद्धती आणल्या, शेतकऱ्यांकडनं जबरदस्तीनं महसूल गोळा करायला सुरुवात केली. याचा परिणाम शेतकऱ्यांची जी शेती अवस्था आहे ती कोलमडून पडली. इंग्लंडचा बाजारपेठातला माल भारतात खपवून आर्थिक लाभ घेण्याचं ब्रिटिशांचं धोरण होतं. म्हणजे भारतातल्या उद्योगधंद्यावर कर बसवले, भारतातला जो पारंपरिक उद्योगधंदे ते दिवाळखोरीत गेले. या सगळ्यांचा परिणाम 1857 उठावाला झालेला होता. आता 1857 उठावाची सामाजिक कारणं. सामाजिक कारणं म्हणजे काय, तर ब्रिटिशांनी काय केलं तर भारतातल्या चालीरीती, परंपरा, रूढी यामध्ये हस्तक्षेप करायला सुरुवात केली असं भारतीयांना वाटू लागलं. म्हणजे फॉर एक्झाम्पल सतीबंदीचा कायदा असेल, विधवा विवाहाचा कायदा असेल, हे जरी सामाजिक दृष्टीने योग्य असले तरीही लोक आपल्या जीवनमानामध्ये हस्तक्षेप करत आहेत अशी भारतीयांची भावना बनली आणि ते असंतुष्ट बनले, आणि हेच त्याचं महत्त्वाचं कारण झालं. किंवा राजकीय कारणामध्ये जर बघितलं तर तुम्हाला विविध संस्थांना खालसा करायची केली होती ब्रिटिशांनी. म्हणजे गैरकारभाराचं निमित्त करून, एकदा म्हणजे लक्षात घ्या, गैरकारभाराचं निमित्त करून अयोध्याच्या नवाबाला पदच्युत केलं. परीक्षेला जेव्हा तुम्हाला विचारलं जाईल की ब्रिटिशांनी जी संस्थानं खालसा केली किंवा राज्य खालसा केलं त्याच्यामुळे तुम्हाला असं दिलं जातं, दत्तकपुत्राचा वारसा हक्क नामंजूर धोरणानं कोणतं खालसा केलं, त्यामध्ये अयोध्या येत नाही. लक्षात घ्या, अयोध्या म्हटलं गैरकारभाराचं निमित्त करून अयोध्याच्या नवाबाला पदच्युत केलं होतं. सातारा, नागपूर, झाशी ही संस्थानं दत्तकपुत्राचा वारसा हक्क नामंजूर धोरणानं खालसा केलेली होती. याच्यामुळे सुद्धा भारतीयांमध्ये एक असंतोष वाढत गेलेला होता. याच्यानंतर आणखी असंतोषाची कारणं जर तुम्ही बघायला गेला तर हिंदी सैनिकांना इंग्रज अधिकारी तुच्छतेनं वागवत, त्यांना सुभेदारापेक्षा वरचं पद दिलं जात नसं, गोऱ्या लोकांपेक्षा पगार कमी दिला जात असा, म्हणजे याच्यामुळे सुद्धा असंतोष वाढलेला होता. आता 1857 उठावाला तात्कालिक कारण काय घडलं तर ब्रिटिशांनी काय केलं होतं, 1856 मध्ये हिंदी सैनिकांना लांब पल्ल्याच्या
एनफील्ड बंदुका, कोणत्या बंदुका, एनफील्ड बंदुका दिल्या आणि त्याला वापरण्यासाठी नवी काडतूसं दिली. आता काय झालं तर ते काडतूसं जी होती त्याच्यावरचं आवरण दातानं तोडावं लागत होतं, परंतु एक अफवा अशी पसरली की त्या आवरणाला गायीची आणि डुकराची चरबी लावलेली आहे अशी बातमी पसरली. म्हणजे गायीची म्हणजे हिंदूंसाठी पवित्र आहे, डुकरांची म्हणल्यानंतर मुस्लिम सैनिक यांच्या धार्मिक भावना दुखवल्या गेल्या आणि त्याच्यातून सैनिकांमध्ये असंतोष वाढला आणि तेच महत्वाचं कारण ठरलं. तर लक्षात काय ठेवायचं, कोणत्या बंदुका, एनफील्ड बंदुका. ओके, मग 1857 उठावाला पहिली ठिणगी पडली ती म्हणजे बराकपूरच्या छावणीमध्ये. मंगल पांडे यांना इंग्रज अधिकाऱ्याच्या या अन्यायी वृत्तीला विरोध करण्याच्या भावनानं ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळी झाडली, मंगल पांडे यांना फाशी देण्यात आली आणि याचा परिणाम काय झाला, ही बातमी सगळीकडे पसरायला सुरुवात झाली आणि मेरठ छावणीतील हिंदी सैनिकांनी सैनिकांची म्हणजे छावणीतील पूर्ण पलटणच बंड करून उठली. सैनिक दिल्लीच्या साईडनं निघाले, दिल्लीकडे निघाले, वाटेमध्ये हजारोपर्यंत नागरिकांनी त्यांना मिळत गेले आणि अशा पद्धतीनं 12 मे 1857 रोजी ह्या सैनिकांनी दिल्लीचा ताबा घेतला आणि त्यांनी मुघल बादशाह बहादूरशाह याच्याकडं लढ्याचं नेतृत्व दिलं आणि भारताचा सम्राट याच्या नावानं त्या ठिकाणी द्वाही फिरवण्यात आलेली होती. मग दिल्लीनंतर तो उठाव आहे तो लढा हळूहळू उत्तर भारतामध्ये याचं लोण पसरायला सुरुवात झाली या उठावाचं. उत्तर भारतामध्ये लखनौ, अलाहाबाद, कानपूर, बनारस, बरेली, झाशी उठावाला प्रारंभ झाला. दक्षिण भारतामध्ये याचं लोण पसरलं म्हणजे नागपूर, सातारा, कोल्हापूर, नरगुंद या ठिकाणी. आता लक्षात घ्या, साताऱ्याचे छत्रपतींचे वारसदार कोण होते, प्रतापसिंह, शहाजी प्रतापसिंह हे नाव लक्षात घ्या. कारभारी रंगो बापूजी गुप्ते यांचा रोल महत्त्वाचा आहे. आता कोल्हापूरचे चिमासाहेब, कोल्हापूरचे चिमासाहेब, नरगुंदचे बाबासाहेब भावे. आता सध्या एक प्रश्न आला होता मला याच्या परीक्षेला, विचारलं जातं नरगुंद दिलं, बाबासाहेब भावे, अ गट ब गटामध्ये जोड्या लावा यावर विचारलं जातं. नरगुंदचे कोण, नरगुंद संस्थापकाचे अधिपती बाबासाहेब भावे. अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर जवळील भागोजी नाईक, भागोजी नाईक म्हणलं अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर जवळील भागोजी नाईक यांनी सुद्धा उठावामध्ये सहभागी होते. यामध्ये 1857 उठावामध्ये खानदेशाचा जर विचार केला तर कजारसिंग किंवा कर्जासिंग म्हटलं जातं यांच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी उठाव केलेला होता. सातपुड्याचा परिसर जर बघितला, शंकर शहा यांनी लढ्याचं नेतृत्व केलं. म्हणजे खानदेशाच्या उठावात 400 भिल्ल महिला सुद्धा सहभागी झाल्या होत्या. म्हणजे तो उठाव किती मोठ्या प्रमाणात असेल याचा तुम्हाला प्रचिती येईल. लक्षात घ्या, खानदेशामध्ये कर्जासिंग याच्या परीक्षेला प्रश्न आलाय, 400 जास्त भिल्ल महिला सहभागी होत्या. सातपुडा पर्वत परिसर जो होता शंकर शाह यांनी लढ्याचं नेतृत्व केलेलं होतं. मग 1857 लढ्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांनी लढले. त्याच्यामध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई, नानासाहेब पेशवे, तात्या टोपे यांनी आपली सूत्र हातात घेतली होती, किंवा मौलवी अहमदउल्ला, कुंवर सिंह, मुघल सेनापती बख्त खान या सर्वांचा रोल महत्त्वाचा. या ठिकाणी तुम्ही थोडंसं लक्ष द्या, जो पिवळा भाग आहे तो इंग्रजांच्या ताब्यातला प्रदेश होता. म्हणजे हा सगळा पिवळा भाग जो दिसतोय इंग्रजांच्या ताब्यातला प्रदेश होता आणि लढ्याची महत्त्वपूर्ण ठिकाणी म्हणजे जो इथं पेशावर दिले, लाहोर दिले, शिकारपूर दिले, कराची दिले, म्हणजे हा लढा किती मोठ्या प्रमाणात होता हे तुम्हाला हळूहळू याच्या या घटकामधून सगळं लक्ष. 1857 जो उठाव होता तो इंग्रजांनी दडपून टाकला. म्हणजे राणी लक्ष्मीबाई, कुंवर सिंह, अहमदउल्ला धारातरती पडले होते. बहादूरशाह यांना रंगून इथल्या कारावासामध्ये ठेवण्यात आलं, रंगून. नानासाहेब असतील किंवा बेगम हजरत महल असतील यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला. ओके, तात्या टोपे 10 महिने इंग्रजांशी लढत राहिले, एकदा सापडले आणि त्यांना फासावर लढकवण्यात आलं. म्हणजे 1857 लढा असा ब्रिटिशांनी उठाव दडपून टाकला. या 1857 स्वातंत्र्य लढ्याचा महत्वाचा परिणाम असा झाला की ईस्ट इंडिया कंपनीची राजवट जी आहे ती संपली आणि कंपनीच्या सत्तेमुळे भारतीयांच्यामध्ये जो असंतोष झाला त्याच्यामुळे हे उठाव तयार झाला. या सगळ्या घटकामुळे हे पुढं चर्चेत आलं. म्हणून ब्रिटिश पार्लमेंटनं 1858 एक कायदा केला आणि ईस्ट इंडिया कंपनीची राजवट बरखास्त केली, टोटली बरखास्त झाली 1858 कायद्यानं. आणि इथं काय केलं, गव्हर्नर जनरल हे नवीन पद निर्माण केलं. ते पद आता गव्हर्नर जनरलच्या ऐवजी काय झालं, व्हाईसरॉय पदामध्ये कन्वर्शन झालं. म्हणजे 1858 कायद्यानं भारताचा गव्हर्नर जनरल काय झाला, भारताचा व्हाईसरॉय झाला. म्हणजे भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल कोण, उत्तर असणार लॉर्ड कॅनिंग. भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण, तर उत्तर असणार लॉर्ड कॅनिंग. आणि 1858 कायद्यानं काय केलं, तर भारताविषयी कारभार निर्माण करण्यासाठी किंवा कारभार करण्यासाठी भारत मंत्री हे पद इंग्लंडच्या शासनामध्ये निर्माण केलं. म्हणजे भारत मंत्री हे पद कोणत्या कायद्यानं निर्माण झालं असं जेव्हा तुम्हाला विचारलं जर उत्तर असेल 1858 कायदा. म्हणजे भारत मंत्री हे पद इंग्लंडच्या शासनामध्ये निर्माण करण्यात आलं की ज्याचा भारता
विषय कारभार करण्यासाठी निर्माण झाले. नंतर राणींचा जाहीरनामा, राणींचा जाहीरनामा अलाहाबाद या ठिकाणी लॉर्ड कॅनिंग यांनी वाचून दाखवला. राणींनी जो जाहीरनामा काढला तो होता भारतीयांना उद्देशून. म्हणजे याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं, सर्व भारतीय आमचे प्रजनन आहेत, वंश धर्म जात किंवा जन्मस्थान यावरनं या लोकांमध्ये भेदभाव केला जाणार नाही. शासकीय नोकऱ्या देताना गुणवत्तेवर दिल्या जातील. धार्मिक बाबतीमध्ये कसलाही हस्तक्षेप केला जाणार नाही. संस्थानिकांशी केलेले करार पाळले जातील आणि कोणत्याही कारणासाठी ती खालसी केला जाणार नाहीत, अशी ग्वाही या जाहीरनाम्यात देण्यात आली होती. म्हणजे राणीचा जाहीरनामा एक महत्त्वाचा घटक आहे. परीक्षेला विचारलं जातं की याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी मेन्शन केल्या राणीच्या जाहीरनाम्यामध्ये. पहिलं, सगळे भारतीय एक आहेत, वंश धर्म जात किंवा जन्मस्थान यावरनं भेदभाव केला जाणार नाही. शासकीय नोकऱ्या देताना कोणत्याही ठिकाणी गुणवत्ता दिल्या जातील, इथं भेदभाव होणार नाही. धार्मिक बाबतीमध्ये इंग्रज सरकार भारतामध्ये हस्तक्षेप करणार नाही. संस्थानिकांशी एखादा जर करार केला असेल तर तो पाळला जाईल आणि कोणत्याही कारणासाठी संस्थानं खालसा केली जाणार नाहीत, अशी महत्त्वाची ग्वाही या ठिकाणी राणीच्या जाहीरनाम्यामध्ये देण्यात आलेली होती. 1857-1858 ब्रिटिशांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा परिणाम झाला तो म्हणजे जो लष्कराचं प्रमाण आहे, म्हणजे इंग्रजी सैनिकाचं प्रमाण भारतामध्ये वाढवण्यात आलं. तोपखाना हा पूर्णपणे काय केला, इंग्रजी अधिकाऱ्यांच्या ताब्यात ठेवण्यात आला. लष्करी तुकड्यांची जातवर विभागणी करण्यात आली, म्हणजे भारतीय सैनिक एकत्र येऊन इंग्रज सत्तेच्या विरोधात उठाव करणार नाहीत अशी काळजी याच्यामध्ये घेण्यात आलेली होती. हे लक्षात ठेवा, म्हणजे फोडा आणि राज्य करा हे तत्व यामध्ये. म्हणून 1857 स्वातंत्र्य लढा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचं प्रेरणास्त्रोत असं म्हटलं जातं. या ठिकाणी तुम्हाला बघा योग्य पर्याय स्वाध्याय दिलाय आणि योग्य पर्याय निवडा असं म्हटलंय. आता स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1857 लढ्याला स्वातंत्र्य समर हे नाव दिलं, ठीक आहे. रामोशी बांधवांना एकत्रित करून डॅशनी बंड केलं, उमाजी नाईक यांनी बंड केलं. 1857 लढ्यानंतर भारताविषयी कारभार करण्यासाठी आताच बघितलं भारत मंत्री हे पद निर्माण करण्यात आले आणि भारतातील संस्थानं या गव्हर्नर जनरलनं खालसा केली, डलहौसीनं खालसा केली. म्हणजे वर दिलेल्या पर्यायामधून खाली उत्तर लिहायची होती. पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे भारतातलं सामाजिक व धार्मिक प्रबोधन. आता या प्रबोधनावर थोडंसं लक्ष देऊया. भारतातल्या प्रबोधनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल येतो तो म्हणजे ब्राह्मो समाजाचा. ब्राह्मो समाजाची स्थापना 18 ऑगस्ट 1828 रोजी बंगाल प्रांतामध्ये राजाराम मोहन रॉय यांनी केली. आता राजाराम मोहन रॉय यांनी अगोदर अनेक धर्माचा अनेक भाषाचा अभ्यास केलेला होता आणि त्याच्यातून त्यांनी आपली विकसित विचारसरणी आहे ना ती विकसित केली होती. आता त्यांच्या ह्याच्यामध्ये ना म्हणजे तुम्हाला परीक्षेला असं विचारलं होतं ब्राह्मो समाजाची तत्व कोणती, तर पहिलं तत्व एकेश्वरवाद, उच्च नीच असा भेदभाव न पाळणं दुसरं तत्व, तिसरं तत्व होतं कर्मकांडाला विरोध आणि प्रार्थनेचा मार्ग अनुसरणं, ही ब्राह्मो समाजाची महत्त्वाची तत्व होती. परत एकदा सांगतो, ब्राह्मो समाजाची चार महत्त्वाची तत्वे होती. एकेश्वरवाद पहिलं तत्व, उच्च नीच असा भेदभाव न पाळणं दुसरं तत्व, कर्मकांडाला विरोध तिसरं तत्व आणि प्रार्थनेचा मार्ग अनुसरणं ही ब्राह्मो समाजाची काय होती, चार महत्त्वाची प्रथा होती, तत्व होती. आता ब्राह्मो समाजानं म्हणजे राजाराम मोहन राय यांच्या प्रयत्नामुळं सती प्रथा बंदी जो कायदा आहे हा लॉर्ड बेंटिक यांनी केला 1829 किंवा बालविवाह असेल पडदा पद्धत असेल याला विरोध केलेला होता यांनी. विरोध म्हणजे कोणतं कोणतं, सती, त्यानंतर बालविवाह आणि पडदा पद्धत, याला विरोध कुणी केला, राजाराम मोहन राय यांनी. आता याच्यामध्ये ना थोड्याशा गोष्टी किंवा थोड्याशा मुद्द्यावर लक्ष द्या. राजाराम मोहन राय यांनी विधवा विवाह, स्त्रियांचं शिक्षण याचं समर्थन केलं होतं. त्यांनी हिंदू कॉलेजची कलकत्त्याला स्थापना केली 1817 आणि मदत केली होती डेव्हिड हेअर यांच्या मदतीनं. कोणाच्या मदतीनं, डेव्हिड हेअर यांच्या मदतीनं 1817 हिंदू कॉलेजची स्थापना केली. संवाद कौमदी वृत्तपत्राद्वारे जनजागृती करण्यामध्ये पण त्यांचा महत्त्वाचा वाटा. त्यानंतर ब्रह्म समाजानंतर पुढचा जो समाज आहे तो म्हणजे प्रार्थना समाज. पण प्रार्थना समाज सुरू होण्याआधी म्हणजे याच्यामागं महत्त्वाची प्रेरणा येते दादोबा पांडुरंग तरखडकर. परंतु प्रार्थना समाज स्थापन होण्याच्या अगोदर 1848 मुंबई या ठिकाणी परमहंस सभेची स्थापना झाली. आता एक लक्षात घ्या, हे स्टेट बोर्डमध्ये दिले 1848, बऱ्याच ठिकाणी तुम्हाला 1849 पण दिसेल, ओके. पण स्टेट बोर्डमध्ये दिले 1848 आठवीच्या, लक्षात राहू द्या. मुंबई येथे परमहंस सभेची स्थापना झाली. परमहंस सभेची विसर्जित झाल्यानंतर प्रार्थना समाज स्थापन झाला. दादोबांचे बंधू म्हणजे प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण असं जेव्हा तुम्हाला विचारलं जाईल तेव्हा लक्षात ठेवा, डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर हे प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष होते. लक्षात घ्या, दादोबा पांडुरंग तरखडकर प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष नव्हते, प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष आत्माराम पांडुरंग तरखडकर हे होते.
आता प्रार्थना समाजामध्ये हे नवीन लोक ॲड झाल्यामुळं किंवा नवीन किंवा तरुण लोक ॲड झाल्यामुळं त्याची प्रतिष्ठा वाढलेली होती. आता प्रार्थना समाजाचं कार्य पुढं कोणी चालवलं तर महादेव गोविंद रानडे किंवा रागो भांडारकर. ही दोघं म्हणजे काय होते, मुंबई विद्यापीठाचे जे पहिले चार पदवीधर होते ना, या चारपैकी हे दोघं होते. कोण? महादेव गोविंद रानडे, डॉक्टर रागो भांडारकर. मग आता प्रार्थना, जसं मगासा घटक बघितला, ब्राह्मण समाजाची तत्व कोणती, त्याच्यामध्ये आपण एकेश्वरवाद, उच्च नीच असा भेदभाव न पाळणं किंवा प्रार्थनेचा मार्ग करणं, कर्मकांडाला विरोध करणं, हे सगळे घटक होते ब्राह्मण समाजाची तत्व. तसं प्रार्थना समाजाची तत्व काय होती, पहिलं तत्व होतं मूर्तीपूजेला विरोध. म्हणजे तुम्हाला लक्षात घ्या, ब्राह्मण समाजामध्ये मूर्तीपूजेला विरोध असं पर्टिक्युलरली मेन्शन होतं का, कर्मकांडाला विरोध दोन्ही ठिकाणी कॉमन येतं, एकेश्वरवाद दोन्ही ठिकाणी कॉमन येतं, परंतु प्रार्थना समाजाच्या तत्वामध्ये मूर्तीपूजेला विरोध हा घटक ॲड आहे इथं लक्षात घ्या. जसं राजाराम मोहन रॉय यांच्यामध्ये त्या तत्वामध्ये तुम्हाला बघायला मिळत नाही. म्हणजे तीन घटक तुम्हाला सारखे दिसतात, दोन तीन घटक. पहिला एकेश्वरवाद, प्रार्थना समाज, ब्राह्मण समाज कॉमन दिसतोय. कर्मकांडाला विरोध ब्रह्म समाजाच्या तत्वामध्ये आणि प्रार्थना समाजाच्या तत्वामध्ये कॉमन दिसते. वेगळं काय येतं तर प्रार्थना समाजाच्या मध्ये मूर्तीपूजेला विरोध हे वेगळं तत्व येतं, हा लक्षात ठेवा. आणि प्रार्थना करण्यावर भर, प्रार्थना करायवर भर, याच्यावर भर दोन्ही ठिकाणी दिसतो. म्हणजे ब्राह्म समाजामध्ये पण दिसतो आणि प्रार्थना समाजामध्ये पण दिसतो. ब्राह्म समाजामध्ये वेगळा घटक काय, उच्च नीच असा भेदभाव न पाळणं, हा ब्राह्म समाजामधलं एक महत्त्वाचं तत्व होतं, उच्च नीच. आता घटक लक्षात येतोय का, बघा हा महत्त्वाचा घटक आहे. आता प्रार्थना समाज इथं तुम्हाला लक्षात आलं, मग प्रार्थना समाजाच्या बाबतीमध्ये मूर्तीपूजेला विरोध, एकेश्वरवाद, कर्मकांडाला विरोध आणि उपासना आणि प्रार्थना करण्यावर भर असा घटक होता. आणि प्रार्थना समाजाने मग समाजातल्या सुधारण्यासाठी बऱ्याचशा शिक्षण संस्था, कामगारांसाठी रात्रशाळा, अनाथालय, दलितांसाठी संस्था सुरू केल्या. आता प्रार्थना समाजाचे सदस्य होते महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लासेस मिशन स्थापन करून त्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला होता. म्हणजे ब्राह्मण समाज, प्रार्थना समाज बऱ्यापैकी आता तुमच्या लक्षात आलं असेल. त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट येतो तो म्हणजे सत्यशोधक समाज. महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची 1873 स्थापना केली. सत्यशोधक समाजानं समतेच्या तत्वावर आधारित समाज निर्मितीसाठी कार्य केलेलं होतं. अस्पृश्यता, स्पृश्य अस्पृश्यता याला केलेला विरोध त्याच्यामुळं ते चर्चेत आहे. शिक्षणाचा पुरस्कार असू द्या, पर्टिक्युलरली स्त्री शिक्षणाचा पुरस्कार हा सत्यशोधक समाजानं केलेला होता. आता सत्यशोधक समाजाच्या बाबतीमध्ये इतर घटकामध्ये तुम्ही लक्षात ठेवा, महात्मा ज्योतिबा फुले यांचं ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा असूड, सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी प्रबोधन केलेलं होतं. आता सत्यशोधक समाजानंतर पुढचा समाज आहे तो म्हणजे आर्य समाज. आर्य समाजाचे प्रमुख स्वामी दयानंद सरस्वती 1875 आर्य समाजाची स्थापना केली. सत्यार्थ प्रकाश हा वेदावर भाष्य करणारा ग्रंथ लिहिला. सत्यार्थ प्रकाश म्हटलं तर स्वामी दयानंद सरस्वती नाव लक्षात घ्या. आता स्वामी दयानंद सरस्वती यांच्या संदर्भातल्या काही गोष्टी. हा सत्यार्थ प्रकाश झालं, त्यांनी प्राचीन वैदिक धर्म हाच खरा धर्म असून त्यात जातीपातींना स्थान नव्हतं, ओके, स्त्री पुरुष समानता होती असं प्रतिपादन त्यांनी केलं, स्वामी दयानंद सरस्वती. वेदांकडे परत चला असं आर्य समाजाचं ब्रीदवाक्य होतं. काय होतं? वेदांकडे परत चला. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण संस्था सुद्धा उघडलेल्या होत्या. भारतीय हा भारतीयांसाठी असा नारा दिला होता, ठीक आहे, स्वामी दयानंद सरस्वती. त्याच्यानंतर तिसरा महत्त्वाचा समाज येतो तो म्हणजे रामकृष्ण परमहंस यांनी सुरू केलेला रामकृष्ण मिशन. म्हणजे लक्षात ठेवा, म्हणजे रामकृष्ण परमहंस यांच्या शिष्यांनी सुरू केलेला, स्वामी विवेकानंद, म्हणजे त्यांनी आपल्या गुरुच्या नावानं रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती 1897. रामकृष्ण मिशन म्हणजे काय, लोकसेवेची केलेली कामं असतील, बरेच घटक आहेत की बऱ्याच लोकांना जे दिनदुबळे त्यांना औषध उपचार असो, दुष्काळग्रस्तांना मदत असो, स्त्री शिक्षणाचं कार्य असो, या सर्व घटकांचा रामकृष्ण मिशनमध्ये पाहायला मिळतो. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे स्वामी विवेकानंद यांनी 1893 शिकागो अमेरिकेतल्या विश्वधर्म परिषदेमध्ये हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व केलं. त्या ठिकाणी त्यांनी असं म्हटलं होतं भारतीय तरुणांना, उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका, हा महत्त्वाचा घटक आहे, ठीक आहे. आता वेगवेगळ्या सुधारणामध्ये शीख समाजातल्या सुधारणा बघा, त्याच्यामध्ये सिंग सभा अग्रेसर येते. अमृतसर या ठिकाणी स्थापन झाली होती. सिंग सभेची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? अमृतसर, हे लक्षात ठेवा. की ज्यांना शीख समाजामध्ये आधुनिकीकरण, शिक्षण प्रसार तर होतंच पण आधुनिकीकरण महत्त्वाचा घटक आहे. त्याच्यानंतर अकाली चळवळ, की जी शीख समाजामधली सुधारणावादी परंपरा म्हटलं तर अकाली दल चर्चेतला घटक आहे सध्या, तोही लक्षात घ्या.
आता स्त्री विषयक सुधारणा याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीपासून बघता येईल. स्त्री विषयक सुधारणा म्हणजे बऱ्याचशा प्रथा ज्या होत्या, म्हणजे फेंटिक लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी सतीबंदीचा कायदा केला, राजाराम मोहन राय यांनी केलेली मदत, किंवा गोपाळहरी देशमुख किंवा त्यांना लोकहितवादी म्हणतो यांनी त्यांच्या क्षतपत्रामधून जे स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार केलेला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांचं स्त्री शिक्षणासंदर्भातलं कार्य. 1848 त्यांनी पुणे या ठिकाणी भिडे वाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा काढली. आता महात्मा फुले यांनी पहिली रात्रशाळा केव्हा सुरू केली असं विचारलं तर तुमचं उत्तर असेल 1855. 1855 महात्मा फुले यांनी पुण्यामध्ये पहिली रात्रशाळा सुरू केली. आता मुलींची जी शाळा काढली त्याच्यामध्ये योगदान होतं सावित्रीबाई फुले यांचं. ठीक आहे, सावित्रीबाई फुले. आता महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्वतःच्या घरामध्ये बालहत्या प्रतिबंधक ग्रहाची स्थापना केली. ही केव्हा केली होती? 1863 बालहत्या प्रतिबंधक ग्रहाची स्थापना केली. केशवापनाची पद्धत बंद व्हावी म्हणून नाभिक वर्गाचा संप त्यांनी तळेगाव ढमढेरे या ठिकाणी घडवून आणला. तो घडवून आणला होता 1865. कधी? 1865. त्याच्यानंतर विधवांचा पुनर्विवाह. विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता मिळवून देण्यासाठी पंडित विश्वचंद विद्यासागर असतील, विष्णुशास्त्री पंडित असतील किंवा विरेशलिंगम पंतलू असतील यांचं योगदान महत्त्वाचं आहे. विरेशलिंगम पंतलू हे लक्षात घ्या. विधवा पुनर्विवाहाला मान्यता मिळवून देण्यासाठी 3 लोकांचं योगदान या ठिकाणी लक्षात घेऊ शकतो. आता या 3 लोकांमध्ये पहिलं नाव होतं ते म्हणजे ईश्वरचंद विद्यासागर, विष्णुशास्त्री पंडित आणि विरेशलिंगम पंतलू यांचं. तर आता दुसरं महत्त्वाचं म्हणजे गोपाळ गणेश आगरकर त्यांनी सुधारक हे पत्र केव्हा सुरू केलं होतं? 1888 आणि या पत्रामधून त्यांनी बालविवाह संमतीवयाचा कायदा मतं मांडलेली होती. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी मुंबई या ठिकाणी देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली होती. ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ 1882 लिहिला होता आणि त्या बुलढाण्याच्या होत्या आणि या ग्रंथातून त्यांनी स्त्रियांच्या हक्कांचा पुरस्कार केलेला बघायला मिळतो. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्यामध्ये अनाथ बालिका समाजाची स्थापना केली 1896. ॲक्च्युली काम सुरू व्हायला सुरुवात झाली 1899 आणि 50 जेव्हा अनाथ बालिका समाजाला पूर्ण झाली ती होती 1946, त्याचं रूपांतर हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये करण्यात आलं. आता महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी भारतातलं पहिलं स्त्री महिला विद्यापीठ त्यांनी उभं केलेलं. पंडिता रमाबाईंनी शारदा सदन संस्थेची स्थापना केली. आता लक्षात घ्या, शारदा सदन कधी स्थापन केलं? 11/3/1889 शारदा सदन या संस्थेची स्थापना केली. या अगोदर त्यांनी रमाबाई असोसिएशन नावाची संघटना पंडिता रमाबाईंनी सुरू केली होती. रमाबाई असोसिएशन कुठं सुरू केली होती? बोस्टन शहरामध्ये. आणि त्या संघटनेच्या माध्यमातून जो निधी बनलेला होता तो निधी त्यांनी 11/3/1889 शारदा सदन या संस्थेसाठी वापरला. आणि या शारदा सदन संस्थेची स्थापना करून जे दिव्यांग मुलं मुली स्त्रिया यांच्या पालनपोषणाची जबाबदारी त्यांनी उचललेली पाहायला मिळते. आता रमाबाई रानडे लक्षात ठेवा, सेवा सदन जेव्हा विचारलं जाईल तेव्हा रमाबाई रानडे, शारदा सदन जेव्हा विचारलं जाईल तेव्हा पंडिता रमाबाई. ह्या दोन्ही व्यक्ती वेगळे आहेत. पंडिता रमाबाई शारदा सदन, रमाबाई रानडे सेवा सदन लक्षात ठेवा. यांनी स्त्रियांसाठी परिचारिका अभ्यासक्रम सुरू केलेला होता. दुसरं म्हणजे स्त्रियांचा जो मतदानाचा हक्क आहे तो मिळावा यासाठी सरकारकडे त्यांनी केलेली मागणी महत्त्वाची ठरते. आता स्त्रियांवरच्या अन्यायाला आंबेडकरांनी आपल्या लेखनातून वाचा फोडलेली होती, किंवा महात्मा गांधी असतील त्यांनी सुद्धा स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केलेला बघायला मिळतो. मुस्लिम धर्मातल्या सुधारणा चळवळीमध्ये सर सय्यद अहमद खान हे नाव महत्वाचं आहे, परंतु तुम्हाला परीक्षेला विचारलं जातं ते म्हणजे द मोहमेडन लिटररी सोसायटी या संस्थेची स्थापना कोणी केली? तर याचं उत्तर आहे अब्दुल लतीफ. अब्दुल लतीफ यांनी मुस्लिम समाजामधल्या धर्म सुधारणेला सुरुवात केली होती आणि त्यांनी बंगाल प्रांतामध्ये द मोहमेडन लिटररी सोसायटीची स्थापना केली. द मोहमेडन लिटररी सोसायटीची स्थापना कोणी केली असं जेव्हा विचारलं जाईल त्या उत्तर असेल अब्दुल लतीफ. आणि सर सय्यद अहमद खान यांनी मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली, ज्याचंच रूपांतर अलीगड मुस्लिम विद्यापीठामध्ये नंतर झालं. म्हणजे यांनी काय केलं होतं? पाश्चिमात्य विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पुरस्कार केलेला होता. यांचं असं मत होतं की जे पाश्चात्य शिक्षण आहे किंवा विज्ञान आहे यांचा जर पुरस्कार ह्या भारतातल्या मुस्लिम लोकांनी समाजाने केला तरच त्यांचा प्रगती होईल, अन्यथा होणार नाही, अशा परखड मताचे होते सर सय्यद अहमद खान. दोन गोष्टी लक्षात येते, मोहमेडन लिटररी सोसायटी अब्दुल लतीफ, मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेज सर सय्यद अहमद खान. ओके, त्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे हिंदू समाजातली चळवळ. हिंदू समाजाला म्हणजे हिंदू समाज आहे सन्मानाचं स्थान मिळावं म्हणून हिंदू महासभेची स्थापना झाली. हिंदू महासभेची स्थापना कधी झाली? 1915. पंडित मदन मोहन मालवीय यांनी बनारस या ठिकाणी हिंदू विद्यापीठाची पायाभरणी केली.
1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना नागपूरला केली डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी, आणि हिंदुत्वादी तरुणांची शिस्तबद्ध व चारित्र्यसंपन्न संघटना उभारणं हे त्यांचं ध्येय होतं. यानंतर महत्त्वाचा घटक येतो तो म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. सावरकर यांनी रत्नागिरी या ठिकाणी हिंदू धर्मातल्या सर्व जातींना मुक्त असणाऱ्या पतित पावन मंदिराची स्थापना केली. पतित पावन मंदिर विनायक दामोदर सावरकर रत्नागिरी. पुढचा घटक आहे तो म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे राष्ट्रीय सभेची म्हणजे काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबईतल्या गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेमध्ये पहिलं अधिवेशन भरवण्यात आलं. 72 लोक हजर होते. कोलकात्याचे नामवंत वकील उमेशचंद्र बॅनर्जी या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. उमेशचंद्र बॅनर्जी, ओके, उमेशचंद्र बॅनर्जी हे आहेत, ओके, लक्षात राहू द्या. आणि या सभेमध्ये सर्व भारतीयांनी मिळून इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना केली. ॲलन ह्यूम यांनी यामध्ये पुढाकार घेतला होता आणि ते काँग्रेसचे पहिले सचिव होते. ॲलन ॲक्टोव्हियन ह्यूम हे काय होते, राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले सचिव म्हणून त्यांना ओळखलं जातं. ठीक आहे, काँग्रेसची स्थापना झाली कोणत्या मुद्द्यावर, तर भारतातल्या निरनिळ्या भागातल्या लोकांनी एकत्र यायचं, धर्म, भाषा, जात, लिंग किंवा भौगोलिक प्रदेश असा भेद न करता एका व्यासपीठावर आणायचं, विचारविनिमय करायचा, लोकांमध्ये वृद्धिंगत ऐक्यभावना जागृत करायची आणि राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणं ही महत्त्वाची टार्गेट्स होती. काँग्रेसचा पहिल्या कालखंडाला म्हटलं जातं मवाळयुग. मवाळयुग, ओके, मवाळयुग म्हणजे एकदम मवाळ असणारा पायाभरणी याच्यामध्ये बघायला मिळते. ठीक आहे, संतपणे राष्ट्रीय सभेच्या स्थापनेनंतर यांचं कार्य होतं. सनस्थिर मार्गाने मागणी करायची हा त्यांच्यावर त्यांचा विश्वास होता. ओके, स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यावर असणारा दृढ विश्वास. आता मवाळ लोकांमध्ये कोणती लोकं मवाळ होती, म्हणजे गोपाळकृष्ण गोखले, फिरोज शाह मेहता, सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे मवाळ लोकांमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. यांनी काय करायचं, अधिवेशनामध्ये प्रांतिक विधिमंडळात लोकप्रतिनिधी असावे, सुशिक्षित भारतीयांना नोकरी मिळाव्या, लष्करी खर्चात कपात व्हावी, कायदेशीर लोकांच्या कायदेशीर हक्कांचं संरक्षण व्हावं असं ठराव ते अधिवेशनादरम्यान मांडत असत. मवाळ कालखंड जर म्हटलं तर तो कालखंड 1905 ते 1920 दरम्यान येतो. मवाळ जहाल कालखंड, जहाल युग, याच्यामध्ये बाळ गंगाधर टिळक, बिपिनचंद्र पाल ह्या लोकांचा रोल महत्त्वाचा आहे. त्यानंतर बंगालची फाळणी. बंगालची फाळणी जेव्हा झाली तेव्हा वंगभंग चळवळ सुरू करण्यात आली. म्हणजे बंगालमध्येच नाही तर संपूर्ण भारतामध्ये याच्या विरोधात, बंगालच्या फाळणी विरोधात एक जनक्षोभ उपळलेला होता. 16 ऑक्टोबर 1905 हा फाळणीचा दिवस राष्ट्रीय शोक दिवस म्हणून पाळण्यात आला. परीक्षेला विचारलं जातं 16 ऑक्टोबर 1905 हा बंगालच्या फाळणीचा दिवस राष्ट्रीय शोक दिन म्हणून पाळण्यात आला. सरकारचा निषेध केला, वंदे मातरम गीत सर्वत्र गायलं गेलं, ऐक्याचं प्रतीक म्हणून रक्षाबंधनाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. सरकारी शाळा असतील किंवा महाविद्यालयावर बहिष्कार टाकून जे मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी या चळवळीमध्ये सहभागी झालं होतं. वंगभंग आंदोलनाचं नेतृत्व सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी बंगाल प्रांतातून, आनंद मोहन बोस, रवींद्रनाथ टागोर यांनी स्वीकारलेलं होतं. आणि 12 डिसेंबर 1911 रोजी, कधी, 12 डिसेंबर 1911 रोजी बंगालची फाळणी रद्द करण्यात आली. आता इथला पॉईंट थोडासा महत्त्वाचा आहे, राष्ट्रीय सभेची चतुसूत्री म्हणले. राष्ट्रीय सभेची चतुसूत्री 1905 राष्ट्रीय सभेच्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, नामदार गोपाळकृष्ण गोखले. वंगभंग आंदोलनास पाठिंबा दिला. 1906 अधिवेशनाचे अध्यक्ष दादाबाई नवरोजी होते. आणि पहिल्यांदा 1906 अधिवेशनाच्या व्यासपीठावरनं दादाबाई नवरोजी यांनी स्वराज्य या शब्दाचा उच्चार केला. स्वराज्य या शब्दाचा उच्चार पहिल्यांदा अधिवेशनादरम्यान कधी झाला, तर 1906 कलकत्ता अधिवेशनादरम्यान. अध्यक्ष भाषणामध्ये दादाबाई नवरोजी यांनी एकजूट करा, नेटानं प्रयत्न करा आणि स्वराज्याचे ध्येय साध्य करा. आज जे लक्षावधी भारतीय बांधव हे दारिद्र्य उपासमारीत आहेत त्यांना वाचवता आलं पाहिजे असं म्हटलेलं होतं. त्यानंतर नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी 1905 लक्षात घ्या भारत सेवक समाजाची स्थापना केली. कशासाठी केली, तर लोकांमध्ये देशभक्ती जागृत करून स्वार्थदायगाची शिकवण देणं, हिंदू धर्म, आपला जो धर्म व जाती यांच्यातला विरोध नष्ट करून सामाजिक सलोखा निर्माण करणं आणि शिक्षणाचा प्रसार करणं हे भारत सेवक समाजाचे मुख्य उद्देश होते. म्हणजे भारत सेवक समाजाचे 3 महत्त्वाचे उद्देश होते. एक म्हणजे लोकांमध्ये देशभक्ती निर्माण झाली पाहिजे आणि स्वधर्माची शिकवण, धर्म, जाती यांच्यावरतला विरोध जो आहे तो नष्ट करून सामाजिक सलोखा ठेवला पाहिजे आणि शिक्षणाचा प्रसार करणं, या तिहेरी उद्देशानं भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळकृष्ण गोखले यांनी केलेली होती. त्यानंतर पुढचा घटक येतो तो म्हणजे जहाल आणि मवाळ यांच्यातले मतभेद.
तर 1907 सालचं सुरत या ठिकाणी अधिवेशन भरलं आणि या अधिवेशनामध्ये स्वदेशी आणि बहिष्कार हे ठराव बाजूला ठेवण्याचा ॲक्च्युली मवाळांचा पुरस्कार होता किंवा प्रयत्न होता आणि ती यशस्वी होऊ नये म्हणून जहालांची खटाटोप होती. आणि यातच काय झालं, नामदार गोखले, सूर्यनाथ बॅनर्जी, फिरोजशहा मेहता हे मवाळ नेते राष्ट्रीय सभेला काबीज करून असं घेत आहेत असा जेव्हा आरोप झाला त्याच्यामध्ये लाला लजपत राय यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला आणि यामधून हे 1907 सुरत अधिवेशन जहाल व मवाळ यांच्यामध्ये फूट पडली. जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये पडलेली फूट आणि इतर घटक असेल तर तो मिटवण्याचा प्रयत्न 1916 लखनऊ अधिवेशनामध्ये करण्यात आला. म्हणजे राष्ट्रीय सभा आणि मुस्लिम लीग यांच्यामध्ये समेट घडवून आणला म्हणून याला लखनऊ करार असं म्हटलं जातं. आता दुसरा घटक म्हणजे 1909 मोर्ले मिंटो कायदा. या कायद्यानं मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले होते, मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ. आणि या मुस्लिमांच्या ज्या विभक्त मतदारसंघाला राष्ट्रीय सभेनं मान्यता 1916 लखनऊ अधिवेशनामध्ये दिलेली होती. त्यानंतर होमरूल लीग, होमरूल चळवळ सुरू करण्याचं श्रेय बाळ गंगाधर टिळक आणि ॲनी बेझंट यांना जातं. ॲनी बेझंट म्हणजे होमरूल हा शब्द कोठून आला असं जर विचारलं तर होमरूल म्हणजे आपला राज्यकारभार आपण करणं याला स्वशासन असं म्हटलं जातं होमरूल. आणि आयर्लंड देशामध्ये वसाहतवादावर ही चळवळ होती आणि तिथूनच हा शब्द आला आणि भारतामध्ये रूढ झालेला होता. मग याच्या संदर्भात लोकमान्य टिळक, ॲनी बेझंट यांनी भारतभर दौरे काढून त्याच्यामध्ये स्वशासनाची मागणी लोकांपर्यंत पोहोचवली आणि तेव्हा त्यांनी असं विधान केलं होतं, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असं टिळकांनी ठामपणे सांगितलं. त्यानंतर मॉन्टेगो चेम्सफोर्ड कायदा आला 1919. ब्रिटिश पार्लमेंटने भारतामध्ये घटनात्मक सुधारणा आणण्यासाठी हा कायदा केला होता. या कायद्याला मॉन्टेगो चेम्सफोर्ड कायदा असं म्हटलं जातं. आता काय झालं, या कायद्यांवर बिनमहत्वाची जी खाती आहेत ना ती भारतीय मंत्र्यांकडे देण्यात आली, परंतु महत्त्वाची खाती म्हणजे अर्थ खातं असेल, गृह खातं असेल, महसूल खातं असेल हे गव्हर्नरच्या ताब्यामध्ये होती. म्हणून जो जबाबदार राज्य पद्धती भारतीयांना देण्यात येईल असं ब्रिटिशांनी म्हटलं होतं तर ती याच्यामध्ये मिळालेली नव्हती, निराशा झाली होती. म्हणून लोकमान्य टिळकांनी या कायद्यावर म्हणजे मॉन्टेगो चेम्सफोर्ड कायद्यावर टीका करताना म्हटलं, हे स्वराज्यही नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे, म्हणजे हे स्वराज्य पण नाही आणि त्याचा पाया पण नाही. त्यानंतर महत्त्वाचा घटक येतो तो म्हणजे असहकार चळवळ, म्हणजे गांधी युग म्हणतो आपण 1920 ते 1947. कारण ज्या दिवशी असहकार चळवळ सुरू झाली 1 ऑगस्ट 1920 त्याच दिवशी टिळकांचं निधन झालं, त्यामुळे 1920 टिळकांच्या निधनानंतर ॲक्च्युली काँग्रेसची जी राष्ट्रीय चळवळ आहे ही गांधीजींकडे सूत्र आली. मग त्यांनी सत्य, अहिंसा, सत्याग्रह या त्रिकुटाचा उपयोग करून हा यामध्ये सक्सेस मिळवलेलं होतं. आता महात्मा गांधीजी यांचं जर कार्य बघायचं झालं तर त्यांनी 1893 एका वकिलेच्या कामानिमित्त दक्षिण आफ्रिकेत गेले. आता दक्षिण आफ्रिका त्यावेळी इंग्लंडची एक वसाहत होती, तेथे बराचसा जो उद्योग असेल, व्यापार असेल किंवा अनेक कामधंद्यासाठी भारतीय लोक तिथे राहत होते. परंतु त्या भारतीय लोकांना म्हणजे हिंदी लोकांना गुन्हेगारांसारखं वागवलं जात होतं आणि जागोजागी अपमान केला जात होता. म्हणजे 1906 शासनाने एका आदेशाद्वारे जे कृष्णवर्णीय असतील त्यांना ओळखपत्र बाळगणं सक्तीचं केलं होतं, म्हणजे त्यांच्या स्वातंत्र्यावर निर्बंध बंधनं लादली होती. तर महात्मा गांधीजींनी त्या ठिकाणी सत्याग्रह मार्गानं लोकांना त्यांचा जो विजय आहे, त्यांचा जो हक्क आहे तो मिळवून दिला होता. त्याच्यानंतर पुढचा घटक येतो तो म्हणजे गांधीजी भारतात कधी आले. 1915 भारतात आले दक्षिण आफ्रिकेतून. आणि कशामुळे आले तर दामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी दिलेल्या सल्ल्यामुळे ते आले. भारतात आल्यानंतर त्यांनी भारतभर दौरा केला, पण कधी आले होते, 9 जानेवारी 1915. म्हणून जो प्रवासी भारतीय दिन म्हटला जातो तो 9 जानेवारीला साजरा होतो. का? तर 9 जानेवारी 1915 महात्मा गांधीजी भारतामध्ये आले म्हणून 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा केला जातो. मग ते भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी भारतभर दौरे केले, भारतीयांची दुःख, त्यांची मतं जाणून घेतली. अहमदाबादजवळ साबरमती नदीच्या काठी आश्रमात ते राहू लागले आणि सत्याग्रह मार्गाने आपले प्रश्न सोडवू लागले. आता गांधीजींनी सत्याग्रह याचा पहिल्यांदा वापर केला. सत्याग्रह, सत्याग्रह म्हणजे काय? सत्याचा न्यायाचा आग्रह धरणे, म्हणजे अन्याय करणाऱ्या व्यक्तीला संयमानं आणि अहिंसाच्या मार्गानं सत्य व न्याय याची जाणीव करून देणे आणि नंतर त्या व्यक्तीचं मत परिवर्तन झालं पाहिजे असं ह्या सत्याग्रहाचं काय होतं, उद्दिष्ट होतं. गांधीजींचं एकच मत होतं की सत्याग्रह करणाऱ्या व्यक्तीनं कोणती व्यक्ती असो त्यांनी हिंसा किंवा असत्याचा वापर करता नये हा एकमेव मंत्र त्यांचा होता. मग आता याच्यामध्ये तुम्हाला बघा, म्हणजे अमेरिकेतल्या ज्या कृष्णवर्णीयांसाठी मार्टिन लुथर किंग असतील किंवा दक्षिण आफ्रिकेतले नेल्सन मंडेला असतील यांच्यावर गांधीजींच्या या सत्याग्रहाचा प्रभाव पडलेला होता.
गांधीजींनी सुरुवातीला जे भारतामध्ये अस्त्र वापरलं ते म्हणजे चंपारण्याचा सत्याग्रह केला. बिहारचा जो चंपारण्य भाग होता याच्यामध्ये ब्रिटिश मलेवाले काय करायचं, भारतीय शेतकऱ्यावर नीळ लागवडीची सक्ती केली जात होती आणि ही नीळ ठरलेल्या दरामध्येच मलेवाल्यांना विकल्याची सक्ती होती, त्यामुळे शेतकऱ्यांचं ते आर्थिक नुकसान होत होतं. म्हणून गांधीजींनी 1917 चंपारण्यात गेले आणि चंपारण्यातल्या शेतकऱ्यांना संघटित केलं आणि सत्याग्रहाच्या मार्गाने आंदोलन केलं आणि गांधीजींचा भारतातला हा पहिला लढा यशस्वी झाला आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला. म्हणजे पहिला लढा त्यांचा चंपारण्य सत्याग्रह होता. त्यानंतरचा येतो तो म्हणजे खेडा सत्याग्रह. गुजरातमधला खेडा जिल्ह्यामध्ये सततचा दुष्काळ पडत होता, म्हणजे परिस्थिती एकदम वाईट होती. तरीसुद्धा सरकारकडं काय केलं जायचं, त्या ठिकाणी शेतसारा सक्तीनं वसूल केला जायचा. गांधीजींनी शेतकऱ्यांना असा मंत्र दिला की तुम्ही शेतसारा भरू नका. त्यावेळी स्थानिक शेतकऱ्यांनी 1918 खेडा जिल्ह्यामध्ये साराबंदीची चळवळ केली. याचं नेतृत्व गांधीजींनी केलं आणि थोड्याच दिवसामध्ये सरकारने शेतसारा माफ केला. म्हणून गांधीजींचा हा लढासुद्धा यशस्वी झाला, म्हणजे खेडा सत्याग्रह. गांधीजींनी अहमदाबादचा गिरणी कामगार लढा यशस्वी केला. म्हणजे तुम्हाला एकदा विचारलं होतं परीक्षेला, अहमदाबादचा गिरणी कामगार लढा कोणाच्या संदर्भात आहे, तर ही गांधीजींच्या संदर्भात आहे. कारण गांधीजींनी सल्ला दिला म्हणून कामगारांनी संप केले, उपोषणं केली आणि गांधीजीसुद्धा उपोषणाला बसले. गिरणी मालकांनी माघार घेतली व कामगारांना जी वेतनवाढ होती ना ती देण्यात आली होती. परीक्षेला विचारले अहमदाबाद कामगार लढा हा कोणाच्या संदर्भात आहे, उत्तर असणार आहे महात्मा गांधीजी. ओके, त्याच्यानंतर रौलेट कायद्याविरुद्ध सत्याग्रह गांधीजींनी केला. आता पहिल्या महायुद्धाच्या काळात भारतीयांनी ब्रिटिशांना मदत केली, युद्ध समाप्तीनंतर भारतीयांच्या हिताचे निर्णय घेतली जातील किंवा जबाबदार शासन पद्धती आणली जाईल असं भारतीयांना वाटत होतं, पण असं न होता ब्रिटिश शासनाविरुद्ध असंतोष निर्माण झाला. त्याचं रिझन म्हणजे त्यांनी बराचसा कर लादणं असू द्या, किमती वाढवणं असू द्या, हा परिणाम होता. म्हणून ब्रिटिश शासनानं हा असंतोष दूर करण्यासाठी किंवा उपाययोजना सुचवण्यासाठी सर सिडनी रौलेट यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आणि या समितीनं, आता इथं घटक लक्षात घ्या, 17 मार्च 1919 केंद्रीय कायदे मंडळातल्या भारतीय सभासदांनी केलेल्या विरोधाला न जमानता नवीन कायदा आणला. म्हणजे भारतीयांचा सपोर्ट नव्हता, त्याला रौलेट कायदा म्हटलं होतं. रौलट कायद्याचा महत्त्वाचा घटक काय होतं, या कायद्यानं कोणती व्यक्ती असू द्या भारतीय त्याला विना चौकशी अटक केली जात होती. न्यायालयात खटला न भरता त्याला तुरुंगात डांबण्याचा अधिकार सरकारला मिळाला होता आणि या कायद्यानं दिलेल्या शिक्षेविरुद्ध अपील करायची असेल तर त्याला मनाई करण्यात आली होती. म्हणून भारतीयांनी या कायद्याचं वर्णन केलं हा काळा कायदा आहे आणि या कायद्याविरोधात देशभरामध्ये संतापाची लाट उसळली आणि सत्याग्रह गांधीजींनी या कायद्यावर सुद्धा पुकारलेला होता. मग यानंतर काय झालं, तर रौलेट कायद्याला 6 एप्रिल 1919 रौलेट कायद्याला विरोध करण्यासाठी देशव्यापी हरताळ पाळण्याचं आवाहन करण्यात आलं आणि या आंदोलनाला आव्हानाला भारतीयांनी मोठ्या प्रमाणामध्ये सपोर्ट केला. मग जालियनवाला बाग हत्याकांडाच्या संदर्भात महत्वाचा मुद्दा काय तो की रौलेट हा कायद्याविरुद्ध पुकारलेल्या लढ्यामध्ये पंजाब प्रांतामध्ये एक प्रखर स्वरूप धारण केलं होतं. अमृतसर शहर हे काय होतं, अमृतसर हे या चळवळीचं मुख्य केंद्र बनलेलं होतं. सरकारनं दडपशाहीचं सत्र सुरू केलं. गांधीजींना सुद्धा पंजाब प्रांतात जायला मनाई केलेली होती. जनरल डायर हा जो अधिकारी होता यानं अमृतसरमध्ये सभाबंदीचा हुकूम जारी केला आणि अमृतसर येथील हरताळ प्रकरणी कोणत्या नेत्यांना अटक केली होती, हरताळ प्रकरणी परीक्षेला हे महत्त्वाचं आहे, डॉक्टर सत्यपाल हे लक्षात घ्या आणि सैफुद्दीन किचलू या प्रमुख नेत्यांना अटक केली आणि यांना अटक केलेली घटना याच्या विरोधामध्ये जालियनवाला बागेमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती. की जसं जनरल डायरनं अमृतसरमध्ये सभाबंदीचा हुकूम जारी केला होता आणि हा हुकूम जारी केल्यामुळं तो हुकूम न पाळता डॉक्टर सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू या नेत्यांना ब्रिटिशांनी अटक केली. म्हणून 13 एप्रिल 1919 अमृतसरमधील जालियनवाला बागेत बैसाखी सणाच्या निमित्तानं, कोणत्या सणाच्या निमित्तानं, बैसाखी सणाच्या निमित्तानं एक सभा आयोजित करण्यात आली होती आणि यावेळी जनरल डायर या लष्करी अधिकाऱ्यानं गाडी घेऊन तिथं आला आणि जालियनवाला बाग मैदानाला एका बाजूनं असलेला अरुंद रस्ता होता तो अडवला गेला आणि त्यानं बेचूट गोळीबाराचा आदेश दिला आणि या बेचूट गोळीबारामुळं काय झालं, जवळपास 1600 फैरी झाडल्या, दारूगोळा संपल्यावर गोळीबार बंद झाला, सुमारे 400 स्त्री पुरुष मरण पावले, अनेक जखमी झाले, जखमीवर ताबडतोब उपचारसुद्धा होऊ शकले नाहीत आणि संपूर्ण पंजाबात लष्करी कायदा लागू करण्यात आल्यानं शासनानं अनेकांना तुरुंगात डांबलं. म्हणून जालियनवाला बाग हत्याकांड म्हटलं लक्षात ठेवा, कोणत्या सणाच्या निमित्तानं बैसाखी आणि कोणत्या नेत्यांच्या अटकेमुळे झालं तो मुद्दा पण तिथं लक्षात घ्या. मग जालियनवाला बाग हत्याकांड घडलं, या हत्याकांडाला पंजाबचा गव्हर्नर मायकल ओडवायर याला जबाबदार होता.
त्याच्याविरोधात या देशभरात या कायद्याचा निषेध केला गेला. हत्याकांडाचा निषेध म्हणून सर रवींद्रनाथ टागोर यांनी ब्रिटिश सरकारने त्यांना जी सर पदवी दिली होती या पदवीचा त्याग केला. ओके, जालियनवाला बाग हत्याकांडाचा. आणि हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी सरकारनं हंटर कमिशनची नेमणूक केली. त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट येतो तो म्हणजे खिलाफत चळवळ. खिलाफत म्हणजे तुर्कस्तानचा सुलतान हा जगभरातल्या मुस्लिमांचा खलिफा म्हणजे या ठिकाणी धर्मप्रमुख होता. मग पहिल्या महायुद्धात काय झालं, तुर्कस्तान इंग्लंडच्या विरोधी गटात होतं आणि भारतीय मुस्लिमांचं सहकार्य मिळवण्यासाठी युद्ध समाप्तीनंतर खलिफांच्या साम्राज्यास धक्का लावण्यात येणार नाही असं आश्वासन इंग्लंडच्या प्रधानमंत्र्यांनी दिलं. परंतु युद्ध संपल्यानंतर इंग्लंडने आश्वासन पाळलं का? नाही. आणि याच्यामुळे भारतीय मुस्लिमांमध्ये सुद्धा संतापाची लाट उसळली आणि खलिफांना पाठिंबा देण्यासाठी भारतीय मुस्लिमांनी जी चळवळ सुरू केली त्याला म्हटलं जातं खिलाफत चळवळ. म्हणजे जर या प्रश्नावर जर हिंदू मुस्लिम ऐक्यावर आधारित राष्ट्रीय चळवळ सुरू केली तर सरकार निश्चितच वटणीवर येईल. म्हणून गांधीजींनी काय केलं तर या खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला. मग गांधीजींनी असहकार चळवळीकडे पुढे आपलं नेतृत्व नेलं. असहकार चळवळीमध्ये गांधीजींची अशी धारणा होती, भारतात ब्रिटिश शासन हे भारतीयांच्या सहकार्यावर अवलंबून आहे. जर भारतीयांनी ब्रिटिश शासनाशी संपूर्णपणे असहकार केला पुकारला तर हे सरकार कोसळून पडेल असं त्यांचं मत होतं. पुढचा घटक आहे तो म्हणजे 1920 राष्ट्रीय सभेचं अधिवेशन नागपूर या ठिकाणी भरलं. अधिवेशनामध्ये चित्तरंजन दास यांनी मांडलेला असहकारचा ठराव याला मंजुरी मिळाली. ओके, म्हणजे चित्तरंजन दास यांनी असहकाराचा जो ठराव मांडला नागपूरच्या अधिवेशनामध्ये त्याला मंजुरी मिळाली. असहकाराच्या चळवळीची सगळी सूत्रं गांधीजींकडे आली आणि याच्यानुसार शासकीय कार्यालय, न्यायालय, परदेशी वस्तू, सरकारच्या शाळा, महाविद्यालय याच्यावर बहिष्कार घालण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला. मग या असहकार कचळवळीच्या दरम्यान म्हणजे मग पंडित मोतीलाल नेहरू म्हणजे कोण? मोतीलाल नेहरू आहेत. हे कोण आहेत? मोतीलाल नेहरू. चित्तरंजन दास या नामांकित वकील जे होते यांनी न्यायालयावर बहिष्कार टाकला. शाळा कॉलेजावरच्या बहिष्कारामधून राष्ट्रीय शिक्षणाची कल्पना पुढे आली किंवा परदेशी कापडाच्या होळ्या झाल्या, बराचसा घटक चर्चेमध्ये आला. आता झालं असं काय, 1921 मुंबईत आलेले प्रिन्स ऑफ वेल्स यांचं स्वागत हरताळ पाळून केलं गेलं. ओके, म्हणजे निर्मानुष रस्ते, रस्त्यावर कोणताच मनुष्य नाही, बंद दुकान आणि या राजपुत्राचं स्वागत झालं. याच्यानंतर कसं झालं तर आसाममधील चहा मळ्यावाल्यापासून बंगालमधील रेल्वे कर्मचाऱ्यापर्यंत ही चळवळ गेली. मग उत्तर प्रदेशामधला गोरखपूर जिल्हा चौरी चौरा हे ठिकाण फेब्रुवारी 1922 शांततापूर्ण मिरवणूक चालली होती, पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला आणि संतप्त झालेल्या जमावानं पोलीस चौकीला आग लावली. याच्यामध्ये एक पोलीस अधिकारी सह 22 पोलीस ठार झाले. या घटनेमुळे गांधीजी व्यथित झाले आणि त्यांनी 12 फेब्रुवारी 1922 असहकार चळवळ स्थगित केली. आता या ठिकाणी महत्त्वाचा घटक आहे, माहीत आहे का तुम्हाला मुळशी सत्याग्रह. असहकार चळवळीच्या काळात पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी शासनावर सत्याग्रह केला. नेतृत्व कोणी केलं? सेनापती पांडुरंग महादेव बापट. त्यांना किती वर्षाची शिक्षा झाली? यामध्ये 7 वर्षाची. लक्षात राहू द्या, किती वर्षाची शिक्षा झाली होती मुळशी सत्याग्रहादरम्यान? 7 वर्षाची. 1922 गांधीजींना अटक करण्यात आली आणि त्यांच्यावर खटला होता. यंग इंडिया या त्यांच्या पत्रामध्ये राष्ट्रद्रोही 3 लेख लिहिले होते आणि राजद्रोहाचा खटला त्यांच्यावर भरण्यात आला. अहमदाबादमध्ये खास न्यायालय स्थापन केलं गेलं व गांधीजींना 6 वर्षाची शिक्षा सुनावली. पुढे प्रकृती अस्वस्थतेच्या कारणावरनं गांधीजींची सुटका करण्यात आली. गांधीजींनी असहकार चळवळ कार्यक्रमाबरोबर विधायक कार्यक्रमाचा प्रचार करायला सुरुवात केली. म्हणजे स्वदेशीचा प्रसार असू द्या, हिंदू मुस्लिम ऐक्य असू द्या, मद्यपान बंदी असू द्या, अस्पृश्यता निवारण असू द्या, खादीचा प्रसार असू द्या, म्हणजे राष्ट्रीय चळवळ ग्रामीण भागामध्ये कशी वाढली तर याच्यामुळे, या घटनामुळे. आता याच्यानंतर काय झालं तर राष्ट्रीय सभेतले काही नेते म्हणजे चित्तरंजन दास, मोतीलाल नेहरू यांचं असं मत होतं की सरकारची अडवणूक केली पाहिजे आणि सरकारची अडवणूक करण्यासाठी कायदेमंडळात प्रवेश केला पाहिजे. ही कल्पना त्यांनी मांडली. म्हणजे 1922 राष्ट्रीय सभेच्या अंतर्गतच काय झालं तर स्वराज्य पक्षाची स्थापना झाली. 1 जानेवारी 1923 ही तारीख येते, या तारखेला स्वराज्य पक्षाची स्थापना झाली. अखिल भारतीय स्वराज्य पक्ष अखिल स्वराज्य पक्ष 1 जानेवारी 1923. मग त्यानंतर इलेक्शन्स होत्या 1923 मध्यवर्ती निवडणुकीमध्ये. मध्यवर्ती व प्रांतिक कायदे मंडळावर स्वराज्य पक्षाचे अनेक उमेदवार निवडून आले. पंडित नेहरू असतील, मदन मोहन मालवीय, लाला लजपत राय, नची केळकर यांचा समावेश होतो. त्यामुळे स्वराज्य पक्षानं आपलं कायदेमंडळामध्ये सरकारच्या धोरणांना विरोध करायला सुरुवात ठेवलेलीच होती. हा महत्त्वाचा घटक. स्वराज्य पक्षाचे पहिले अध्यक्ष कोण? चित्तरंजन दास. ओके, चित्तरंजन दास स्वराज्य पक्षाचे पहिले अध्यक्ष. आणि सचिव मोतीलाल नेहरू. कोण होते? मोतीलाल नेहरू.
1919 मॉन्टिग्यु चेम्सपन कायद्यानं दिलेल्या सुधारणा आणि या सुधारणा काय व्यवस्थित नव्हत्या, असमाधानकारक होत्या, त्यामुळे भारतीय जनतेमध्ये एक असंतोष होता. म्हणून इंग्रज सरकारने 1927 सायमन, सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नियुक्त केलं. त्याच्यामध्ये 7 होते. 7 एकही भारतीय सदस्य नव्हता आणि भारतातल्या राजकीय पक्षांनी एकही भारतीय सदस्य नाही आणि तो त्यामुळं या सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा डिसिजन घेतला. त्यानंतर 1928 सायमन कमिशन भारतात आले, त्या ठिकाणी तिथे गेले, त्यांच्यावर त्यांचा निर्देशन त्यांच्या विरोधात करण्यात आली. सायमन गो बॅक किंवा सायमन परत जा अशा घोषणा झाल्या. यांच्यावर लाठी हल्ले करण्यात आले. लाहोर येथे सायमन कमिशन विरुद्ध नेतृत्व म्हणजे याच्या विरोधात झालेल्या निर्देशनाचं नेतृत्व करण्यामध्ये लाला लजपतराय अग्रेसर होते आणि लाला लजपतराय यांच्यावर पोलिसांनी लाटा हल्ली केला आणि याच्यामध्ये सॉन्डर्स या उद्दाम पोलीस अधिकाऱ्यांना लालाजींच्या छातीवर लाठीनं प्रहार केला आणि याच्यामध्येच ॲक्च्युली लालाजींचं निधन त्यामधून झालं. म्हणजे लक्षात ठेवा, लाहोर या ठिकाणचं नेतृत्व ते करत होते लाला लजपतराय, ओके, निदर्शनं करत होते आणि सॉन्डर्स या अधिकाऱ्यांना लाठी हल्ला केलेला होता. यामध्ये जेव्हा त्यांच्यावर हल्ला झाला त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं की लाठीच्या प्रत्येक आघाताबरोबर ब्रिटिश साम्राज्याच्या शवपेटीवर एक एक खिळा ठोकला जात आहे आणि पुढे त्यांचं निधन त्यातूनच झालेलं होतं. त्यानंतर असं झालं, सायमन कमिशन आलं. सायमन कमिशन काय होतं की भारताची राज्यघटना तयार करू शकतात की नाही तयार करण्यासाठी भारतीयांनी विरोध केला, एकही भारतीय सदस्य नाही. म्हणून भारतमंत्री बर्कनहेड यांनी अशी टीका केली होती की भारतातले नेते एकमतानं राज्यघटना तयार करू शकत नाहीत आणि हे आव्हान भारतातल्या सर्व पक्ष नेत्यांनी स्वीकारलं, समिती स्थापन केली आणि त्याचे अध्यक्ष होते पंडित मोतीलाल नेहरू. आता याच्यामध्ये कोणते ठराव झाले, तर वसाहतीचं स्वराज्य स्थापन केलं जावं, प्रौढ मतदान पद्धत लागू केली जावी, भारतीयांना मूलभूत नागरी हक्क दिले जावेत, भाषावर प्रांत रचना करावी असे या प्रस्ताव या अहवालामध्ये मांडले होते. म्हणून या अहवालाला पंडित मोतीलाल नेहरू होते, जवाहरलाल नेहरू नव्हते, लक्षात घ्या. आणि मोतीलाल नेहरू यांचा असल्यामुळं याला नेहरू अहवाल असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा घटक येतो तो म्हणजे 1929 अखेरपर्यंत सरकारनं नेहरू अहवाल स्वीकारला का नाही, म्हणून सविनय कायदेभंगाचा लढा सुरू करण्याचा इशारा दिला. आणि 1929 डिसेंबर महिन्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली लाहोर येथलं या ठिकाणी ऐतिहासिक अधिवेशन भरलं आणि पूर्ण स्वराज्याची मागणी यामध्ये करण्यात आली. म्हणजे पूर्ण स्वराज्य म्हणजे वसाहतीचं स्वराज्य हे बऱ्याच लोकांचं टार्गेट, म्हणजे काँग्रेसचं टार्गेट होतं वसाहतीचं स्वराज, पण तरुण लोकांना हे पटत नव्हतं कार्यकर्त्यांना. म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांनी पूर्ण स्वराज्याची मागणी केली आणि याच्यामध्ये हे आघाडीवर होते. म्हणजे लाहोर अधिवेशनामध्ये 1929 पूर्ण स्वराज्याचा ठराव संमत करण्यात आला आणि याच्या दृष्टीनं वसाहतीचा स्वराज्याचा त्याग केला आणि संपूर्ण स्वातंत्र्य हे राष्ट्रीय चळवळीचं ध्येय बनलं. मग स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन कधी पाळण्यात आला, तर 31 डिसेंबर 1919 जेव्हा रावी नदीच्या किनाऱ्यावर पंडित नेहरू यांनी तिरंगा ध्वज फडकवला व 26 जानेवारी हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून पाळण्यात यावा असं घोषणा केलेली होती. म्हणजे त्यावेळी निदर्शनं करण्यात आलेली होती अहिंसक मार्गाने, हे पण लक्षात घ्या. लाहोर अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वराज्याचा कायदा पारित केल्यामुळं महात्मा गांधीजींनी सविनय कायदेभंग करण्याचा निर्णय घेतला आणि ही सर्व सुरू करण्याआधी ब्रिटिश पार्लमेंटनं म्हणजे गांधीजींनी ब्रिटिश सरकारकडे विविध मागण्या केल्या होत्या. म्हणजे मिठावरचा कर रद्द करा, मीठ बनवण्याची सरकारी मक्तेदारी रद्द करा, परंतु गांधीजींच्या मागण्या ब्रिटिशांनी फेटाळल्या, त्यामुळं गांधीजींनी मिठाचा कायदा करून या ठिकाणी देशभर सत्याग्रह करण्याचं ठरवलं होतं. मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी महात्मा गांधीजी यांनी गुजरातच्याच किनाऱ्यावरचं दांडी या ठिकाणची निवड केली. 12 मार्च 1930 रोजी गांधीजी आपल्या 78 अनुयायी निघाले आणि त्यांनी साबरमती आश्रमातून दांडी येथे जाण्यास निघाले. सुमारे 385 किलोमीटरच्या पदयात्रेत त्यांनी अनेक गावांमध्ये भाषणं दिली. यांच्या भाषणामधून गांधीजींनी जनतेला सविनय कायदेभंग चळवळीमध्ये सामील होण्याचं आवाहन केलं होतं. गांधीजींनी जी भाषणं केली त्या भाषणामुळे बरेचसे घटक बऱ्याचशा घटकापर्यंत त्यांचा जो मुद्दा आहे तो पोहोचलेला होता. 5 एप्रिल 1930 गांधीजी दांडी या ठिकाणी पोहोचले. 6 एप्रिल रोजी दांडीच्या समुद्र किनाऱ्यावरचं मीठ उचललं आणि मिठाचा कायदा मोडला आणि देशभर सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाली. त्यानंतर महत्त्वाचा टॉपिक येतो तो म्हणजे पेशावरचा सत्याग्रह. म्हणजे सविनय वायव्य सरहद्द प्रांतात खान अब्दुल गफ्फूर खान हे गांधीजींचे एक निष्ठावान अनुयायी होते. त्यांना सरहद्द गांधी म्हणून पण ओळखलं जातं, सरहद्द गांधी म्हणून. खुदाई खिदमतगार ही संघटनेची स्थापना खान अब्दुल गफ्फार खान यांनी केली होती.
23 एप्रिल 1930 रोजी पेशावर या ठिकाणी त्यांनी सत्याग्रह केला. आठवडाभर पेशावर येथील सत्याग्रहाच्या ताब्यात होते शहर पूर्णपणे. सरकारने गडवाल पलटणीला आदेश देऊन सत्याग्रहावर गोळीबार करण्याचा आदेश दिला आणि या गडवाल पलटणीचे अधिकारी होते त्यांचं नाव होतं चंद्रसिंग ठाकूर. परंतु या चंद्रसिंग ठाकूर यांनी काय केलं तर त्यांच्यावर गोळीबार करायला नकार दिला म्हणून लष्करी न्यायालयाने त्यांना नंतर शिक्षा पण सुनावली चंद्रसिंग ठाकूर यांना. महात्मा गांधीजींनी सुरू केलेल्या सविनय कायदेभंग आंदोलनामुळे ब्रिटिश सरकार अडचणीत आलं. 4 मे 1930 रोजी गांधीजींना अटक झाली. देशभर दडपशाहीचं सत्र आलं आणि गांधीजींची जी अटक झाली याचा निषेध करण्यात आलेला होता. आता सोलापूरमधले सत्याग्रहात आघाडीवर कोण होतं? गिरणी कामगार. सोलापूरचा सत्याग्रह 6 मे 1930 सोलापुरामध्ये हरताळ पाळण्यात आला. सोलापूरमध्ये मोठा मोर्चा पण काढण्यात आला. त्यावेळी सोलापूरचे तत्कालीन कलेक्टरनं मोर्चावर गोळीबार करण्याचा आदेश दिला. याच्यामध्ये शंकर शिवधारे नाव लक्षात घ्या, शंकर शिवधारे यांच्यासह अनेक स्वयंसेवकनं यामध्ये मृत्युमुखी पडलेले होते. यानंतर सगळ्यात महत्त्वाचा घटक येतो तो म्हणजे सरकारनं मार्शल लॉ सोलापुरात लावला होता. कारण याचा काय झालं, जनतेनं मग पोलीस ठाणं रेल्वे स्टेशन न्यायालय याच्यावर हल्ले करायला सुरुवात केली. सरकारनं मार्शल लॉ म्हणजे लष्करी कायदा जारी केला सोलापुरात आणि या आंदोलनात आघाडीवर असलेले मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकृष्ण सारडा, कुर्बान हुसेन आणि जगन्नाथ शिंदे यांना फाशी देण्यात आली. ओके, चार नाव मात्र नक्की लक्षात ठेवा. सोलापुरामध्ये फाशी झालेले मल्लप्पा धनशेट्टी होते सोलापुराचे, श्रीकृष्ण सारडा होते, कुर्बान हुसेन होते, जगन्नाथ शिंदे होते. त्यानंतर धारासना सत्याग्रह. धारासना म्हणजे गुजरातमधलं धारासना या ठिकाणच्या सत्याग्रहाचं नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केला होता. म्हणजे मिठाचा कायदा मोडण्यासाठी जे निघालेले सत्याग्रह होते यांच्यावर पोलिसांनी लाठीचार केला आणि याच्यामध्ये बऱ्याच लोकांना त्याच्यावर हल्ला झालेला. मग आता इथं घटक लक्षात घ्या, धारासना सत्याग्रह हे नेतृत्व कसं होत होतं की समजा पहिला गट चालला आहे त्याच्यावर पोलिसांनी लाठीमार केला तर सत्याग्रही काय करणार, शांतपणे त्या लाठींचे प्रहार सहन करणार. त्यांना औषध उपचारासाठी घेऊन गेल्यावर दुसरी तुकडी सत्याग्रह करण्यासाठी पुढे येणार. म्हणजे असं अखंडपणे हा सत्याग्रह चालू होते. मग असे सत्याग्रह कुठं कुठं चालले, वडाळा, मालवण, शिरोडा या ठिकाणी मिठाचे सत्याग्रह. तुम्हाला एकदा प्रश्न विचारलाय बघा, कोणत्या ठिकाणी महाराष्ट्रात मिठाचे सत्याग्रह झाले, वडाळा, मालवण, शिरोडा याच्यावर प्रश्न येऊन गेले. लक्ष देत आहे, मिठाचा सत्याग्रह 3 झाला, वडाळा, शिरोडा आणि मालवण या ठिकाणी. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी मिठाग्रह नाही तिथल्या लोकांनी जंगलविषयक कायदे मोडायला सुरुवात केली. म्हणजे महाराष्ट्रामध्ये बिळाशी, संगमनेर, कळवण, चिरनेर, पुसद. लक्षात ठेवा, बिळाशी, संगमनेर, कळवण, चिरनेर, पुसद या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाले. आदिवासींनी जंगल सत्याग्रहात मोठ्या संख्येने सहभाग घेतलेला होता. त्याच्यानंतर पुढचा घटक येतो तो म्हणजे बाबू गेनू. आता मुंबईमध्ये परदेशी मालावर बहिष्कार आंदोलन सुरू होतं. म्हणजे परदेशी मालाची अडवणूक करून वाहतूक करणारी वाहनं आंदोलनकर्ते जे आहेत ना त्यांच्याकडनं अडवली जात. गिरणी कामगारामध्ये काम करणारा बाबू गेनू सैद ह्या आंदोलनामध्ये आघाडीवर होते. पोलीस बंदोबस्तात परदेशी माल घेऊन जाणारा एक ट्रक बाबू गेनूच्या समोर आला. ट्रक अडवण्यासाठी ते रस्त्यावर आडवे पडले. पोलिसांनी धमकी दिली परंतु ते जागचे हल्ले नाहीत आणि अखेरीस ट्रक त्यांच्या अंगावरून गेला आणि बाबू गेनू यांना हुतात्मा प्राप्त झाले. राष्ट्रीय चळवळीला हे एक प्रेरणादायी ठरले बाबू गेनूंचं बलिदान. आता माहीत आहे का तुम्हाला हा सेक्शन सविनय कायदेभंग चळवळीचं महत्वाचं वैशिष्ट्य. आता आतापर्यंतच्या चळवळी जवळपास शहरी विभागापुरत्या मर्यादित होत्या, मात्र ही चळवळ देशव्यापी झाली. म्हणजे खेड्यापेड्यातून जनतेनं यामध्ये सहभाग नोंदवला, स्त्रियांचा सहभाग होता. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, सविनय कायदेभंग चळवळीमध्ये कस्तुरबा गांधी, कमलादेवी चट्टोपाध्याय, अवंतिकाबाई गोखले, लीलावती मुन्शी, हंसाबेन मेहता या सत्याग्रहींची नेतृत्व महिलांनी केलं होतं. पूर्णपणे अहिंसक पद्धतीनं ही चळवळ पार पडली आणि इंग्रज शासनाविरुद्ध दडपशाही करत असताना जनतेनं निशस्त्र प्रतिकार केला आणि भारतीय जनता यातून निर्भय बनली असं आपण म्हणू शकतो. सविनय कायदेभंग चळवळ सुरू असतानाच काय झालं होतं तर भारतातल्या घटनात्मक प्रश्नांचा विचार व्हावा असं ब्रिटिश पंतप्रधान जे होते रॅम्से मॅकडोनाल्ड यांचं मत होतं. त्यांनी लंडनमध्ये एका परिषदेचं आयोजन केलं, त्याला गोलमेज परिषद म्हणतात. 1930 ते 32 या कालावधीमध्ये 3 गोलमेज परिषदेचं आयोजन करण्यात आलं. पहिली गोलमेज परिषद रॅम्से मॅकडोनाल्ड अध्यक्ष होते. भारतातले किंवा इंग्लंडमधले बरेचसे प्रतिनिधी हजर होते. मग पहिल्या गोलमेज परिषदेला भारतातल्या महत्त्वाच्या प्रतिनिधीपैकी म्हटलं तर आंबेडकर. आंबेडकर तिन्ही गोलमेज परिषदेला हजर होते. सर तेज बहादूर सप्रू हजर होते. बॅरिस्टर जिना सुद्धा पहिल्या गोलमेज परिषदेला हजर होते.
पहिल्या गोलमेज परिषदेवर विविध विषयावर चर्चा करण्यात आली. विविध विषयावर चर्चा म्हणजे काय, की याच्यामध्ये जबाबदार शासन पद्धती पाहिजे, भारतामध्ये संघराज्याची स्थापना करण्यात यावी, या घटकावर जास्त फोकस करण्यात आलेला होता. पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये राष्ट्रीय सभेनं भाग घेतला का, काँग्रेसनं? नाही. त्यामुळे ही प्रातिनिधिक राष्ट्रीय सभाच ॲक्च्युली देशाची प्रातिनिधिक संस्था होती आणि त्यांनीच भाग घेतला नाही, यामुळे ही चर्चा निष्फळ ठरली. त्यानंतर गांधी आयर्विन करार हा चळवळीमधला महत्त्वाचा टप्पा, म्हणजे गोलमेज परिषदेतल्या दुसऱ्या फेरीच्या चर्चेमध्ये राष्ट्रीय सभा सहभागी होईल किंवा सामील होईल असं ब्रिटिश पंतप्रधानांना आशा होती आणि त्यांचं आव्हान लक्षात घेता व्हॉईसरॉयनं काय केलं, तर गांधीजींनी अन्य नेत्यांना तुरुंगातून मुक्त केलं. म्हणजे राष्ट्रीय सभेला मोकळेपणा चर्चा करता यावी असं पोषक वातावरण तयार झालं. महात्मा गांधीजी आणि आयर्विन व्हॉईसरॉय होते यांच्यामध्ये समझोता झाला, त्याला गांधी आयर्विन करार असं म्हटलं जातं. म्हणजे या करारानुसार काय म्हटलं होतं, तर ब्रिटिश सरकारनं भारताच्या प्रस्तावित राज्यघटनेमध्ये जबाबदार राज्यपद्धतीचा स्वीकार करण्याची हमी दिली आणि अशी हमी दिल्यामुळं राष्ट्रीय सभेनं म्हणजे काँग्रेसनं सविनय कायदेभंगाची चळवळ मागे घेतली व दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये तयारी होण्याची तयारी दाखवलेली होती. 1931 दुसरी गोलमेज परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि गांधीजी यांनी राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले. भारतातल्या म्हणजे बऱ्याचशा जाती जमाती पक्ष संस्थानिकांच्या प्रतिनिधींना बोलवण्यात आलं. गोलमेज परिषदेमध्ये सरकारनं अल्पसंख्याकांचा प्रश्न उपस्थित केला आणि 22 राज्यघटनेच्या स्वरूपामध्ये काय असेल याच्यावरनं मतभेद झालं. गांधीजींनी मतैक्य करण्याचा प्रयत्न केला परंतु अपयशी ठरले आणि गांधीजी भारतामध्ये पसरले आले. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये दलितांचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्यांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली होती आणि दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर ब्रिटिश पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा घोषित केला आणि याच्यामध्ये काय म्हटलं, तर हे जे दलित असतील यांना स्वतंत्र मतदारसंघ जाहीर केले. म्हणजे याच्यामध्ये गांधीजींना असं वाटलं की यामध्ये जातीय निवाड्यानुसार हिंदू समाजामध्ये विभागणी करण्याचा प्रयत्न ब्रिटिश करते आणि त्यांना ती मागणी मान्य नव्हती, म्हणून यांनी या निवाड्याविरोधातच गांधीजींनी एरवडा तुरुंगामध्ये आमरण उपोषण सुरू केलं आणि याच्यावर परिणाम म्हणून आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि गांधीजी यांच्यामध्ये करार झाला, त्याला म्हटला तो पुणे करार. आणि या पुणे करारामध्ये दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाच्याऐवजी राखीव जागांची तरतूद करण्यात आली. काय करण्यात आली, राखीव जागांची तरतूद. तिसरी गोलमेज परिषद नोव्हेंबर 1932 भरवण्यात आली. काँग्रेसनं बहिष्कार टाकला, परिषद अर्थहीन ठरली, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आता या टॉपिकमध्ये आपण काय बघणार आहोत, तर याच्यामध्ये 1935 कायदा, त्याच्यानंतर इतर महत्त्वाचे मुद्दे आहेत ना ह्यामध्ये बघणार आहोत. 1935 कायदा म्हणजे भारतातले ब्रिटिश शासित जे प्रांत होते किंवा संस्थाने होते यांचं मिळून एक संघराज्य स्थापन करण्याची तरतूद. काय स्थापन करण्याची तरतूद होती, संघराज्य. ठीक आहे, तर या 1935 कायद्यामध्ये याची तरतूद होती, लक्षात ठेवा. ओके, संघराज्य स्थापन करण्याची तरतूद. मग याच्यानुसार संस्थानांना संघराज्यात सामील होण्यास झाल्यास स्वायत्तता राहणार नव्हती किंवा संस्थानिकांना संघराज्यात सामील होण्यास नकार दिला, त्यामुळं ही योजना सध्या काय अंमलात आलेली नव्हती. आता 1935 कायदा आला, या कायद्यानं राष्ट्रीय सभेचं समाधान झालेलं नव्हतं, म्हणून प्रांतिक कायदे मंडळाच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रीय सभेनं काय केलं, आपण भाग घ्यायचा काँग्रेसनं ठरवलं. 1937 देशातल्या 11 प्रांतांमध्ये निवडणुका झाल्या. 11 प्रांतापैकी 8 प्रांतामध्ये काँग्रेसला बहुमत मिळून त्या ठिकाणी मंत्रिमंडळ सत्तेवर आली. 3 प्रांतामध्ये कोणत्या तरी एका पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळं त्या ठिकाणी संमिश्र मंत्रिमंडळ बोलवण्यात आलेली होती. त्यानंतर महत्त्वाचा घटक येतो, तो म्हणजे क्रिप्स योजना. आता दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडनं जपानच्या विरोधात अमेरिकेचा पक्ष घेतला, त्यामुळे जपानी फौजा भारताच्या पूर्व सीमेजवळ येऊन धडकल्या होत्या आणि जपाननं जर भारतावर आक्रमण केलं तर प्रतिकार करण्यासाठी भारतीयांचं सहकार्य मिळवणं हे गरजेचं आहे असं जेव्हा इंग्लंडला वाटलं, म्हणून इंग्लंडचे त्यावेळचे पंतप्रधान होते विन्स्टन चर्चिल यांनी स्टॅफर्ड क्रिप्स यांना भारतात पाठवलं. क्रिप्स यांनी भारतात आल्यानंतर भारताविषयी एक योजना होती भारतीयांसमोर मांडली, परंतु या योजनेमुळे भारतीय पक्षाचं कोणत्याही राजकीय पक्षाचं समाधान झालं नाही, कारण या योजनेमध्ये संपूर्ण स्वातंत्र्याच्या मागणीचा स्पष्ट उल्लेख नसल्यामुळं काँग्रेसनं नाकारली. पाकिस्तान निर्मितीचा समावेश नव्हता, मुस्लिम लीगनं ही संघटना किंवा ही जी योजना होती ही नाकारलेली होती. दुसरं महायुद्धामध्ये सुरू झालं 1939 आणि त्यावेळी तत्कालीन व्हॉईसरॉय होते लॉर्ड लिनलिथगो यांनी भारत इंग्लंडच्या बाजूनं युद्धात समाविष्ट किंवा सामील झाल्याची घोषणा केली. ओके,
आणि त्यांनी भारतीयांना विश्वासात न घेता घोषणा केली. म्हणून काँग्रेसनं काय म्हटलं, तर जर ही जर दावा खरा असेल की भारत इंग्लंडच्या बाजूनं आहे, तर भारताला ताबडतोब इंग्रजांना स्वातंत्र्य द्यावं. राष्ट्रीय सभेनं मान्यता केली, मागणी केली, मागणी पूर्ण करण्यास इंग्लंडनं नकार दिला. म्हणून नोव्हेंबर 1939 राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंत्रिमंडळाने राजीनामे दिले. छोडो भारतचा चळवळ आता पुढे आली. म्हणजे जेव्हा क्रिप्स योजनेनंतर राष्ट्रीय काँग्रेसनं स्वातंत्र्यासाठी प्रखर चळवळ सुरू करण्याचा डिसिजन घेतला आणि काँग्रेसची जी कार्यकारिणीची बैठक वर्धा या ठिकाणी झाली 14 जुलै 1942, आणि काँग्रेस कार्यकारिणीनं असा डिसिजन घेतला की भारतातील ब्रिटिश सत्ता ताबडतोब संपुष्टात आणून भारताला स्वातंत्र्य देण्याची मागणी केणारा ठराव मंजूर करण्यात आला. आणि समजा ही मागणी मान्य न झाल्यास राष्ट्रीय सभा काँग्रेसच्या स्वातंत्र्यासाठी किंवा भारताच्या स्वातंत्र्यासाठी अहिंसक चळवळ सुरू करेल असं ठरवण्यात आलं. आणि छोडो भारत म्हणजे 7 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर, म्हणजे जे क्रांती मैदान म्हणतो, या ठिकाणी काँग्रेसचं अधिवेशन सुरू झालं. अधिवेशनाचं अध्यक्षपद होतं मौलाना अबुल कलाम आझाद यांच्याकडे. आता या अधिवेशनामध्ये काय झालं, अगोदर वर्धा या ठिकाणी जो बैठक काँग्रेसच्या कार्यकारिणीनं ठराव घेतला होता की राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीने की ब्रिटिशांनी भारत सोडून जावं, याच्यावर शिक्कामोर्तब या अधिवेशनामध्ये या गवालिया टँक मैदानावरच्या होणार होतं. त्यानंतर चर्चेतला घटक आला तो म्हणजे 8 ऑगस्ट पंडित नेहरूंनी मांडलेला छोडो भारतचा जो ठराव होता प्रचंड बहुमतानं मंजूर करण्यात आला आणि गांधीजींच्या नेतृत्वाखाली देशव्यापी अहिंसक आंदोलन म्हटलं जातं ते सुरुवात करण्यात आली, किंवा त्याचा डिसिजन झाला. गांधीजींनी काय म्हटलं तेव्हा, या क्षणापासून तुमच्यापैकी प्रत्येक स्त्री पुरुषानं आपण स्वतंत्र झालो आहोत असं समजलं पाहिजे आणि स्वतंत्र भारताचा नागरिक म्हणून वागलं पाहिजे. आपण भारताला स्वतंत्र तरी करू किंवा भगीरथ प्रयत्न करत असताना मरून तरी जाऊ, अशी गांधीजींनी घोषणा केली आणि जनतेला करेंगे या मरेंगे या भावनेनं बलिदानास सिद्ध होण्यासाठी स्फूर्तीदायक भाषण दिलेलं होतं. मग गांधीजींचं हे भाषण झालं, त्याच्यानंतर राष्ट्रीय सभेच्या प्रमुख नेत्यांना अटक करणं वृत्त पूर्ण देशभर पसरलं. संतप्त नागरिकांनी जागोजागी मिरवणुका काढल्या, पोलिसांनी जनतेवर लाठी हल्ले गोळीबार केले, लोक घाबरले नाहीत. किंवा जे ब्रिटिश सरकारच्या दडपशाहीचं प्रतीक असणारं तुरुंग पोलीस ठाणं, हे आंदोलकांनी याच्यावर हल्ले केले. आता याच्यामध्ये वैयक्तिक सत्याग्रहाचा जो मुद्दा आला त्याच्याकडे थोडंसं लक्ष. वैयक्तिक सत्याग्रह हा कन्सेप्ट म्हणजे ब्रिटिश सरकार मागण्याकडे सातत्यानं दुर्लक्ष करते, म्हणून राष्ट्रीय सभेने युद्धविरोधी प्रचार करण्याचं ठरवलं. म्हणून सामुदायिक चळवळ न करता एकेका व्यक्तीनं कायदेभंग करावा असा डिसिजन घेण्यात आला, त्याला वैयक्तिक सत्याग्रह म्हणतात. पहिले सत्याग्रही होते आचार्य विनोबा भावे, त्यानंतर सुमार 25,000 सत्याग्रहांनी या वैयक्तिक सत्याग्रहामध्ये भाग घेतला आणि तुरुंगवास स्वीकारलेला होता. आता या नवीन पुस्तकामध्ये तुम्हाला असं मेन्शन केले, स्फूर्तीगाथा बालवीरांची. स्वातंत्र्य चळवळीमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांनीही योगदान दिलं, म्हणजे नंदुरबारमधला जो विद्यार्थी होता शिरीष कुमार यानं नेतृत्वाखाली तिरंगा झेंडा घेऊन मिरवणूक काढली, वंदे मातरमच्या घोषणा दिल्या, पोलिसांनी चिडून त्यांच्यावर छोट्या मुलावर गोळीबार केला. याच्यामध्ये शिरीष कुमार यांचं तर निधन झालंच, कोहतात्म झालेच. लालदास धन सुखलाल शशीधर घनश्याम हे शाळकरी विद्यार्थी सुद्धा हुतात्मा झाले होते. आता 1942 जे अखेरीस जन आंदोलन जे उभारलं होतं याला नवं वळण मिळालं. आंदोलनाचं नेतृत्व समाजवादी तरुण कार्यकर्त्याकडे आलं, म्हणजे त्याच्यामध्ये जे प्रकाश नारे जे पी म्हणतो किंवा डॉक्टर राम मनोहर लोहिया, छोटूभाई पुराणिक असतील, अच्युतराव पटवर्धन, अरुणा सपाली, युसुफ मेहराली, सुचेता कृपलानी, एस एम जोशी, यशवंतराव चव्हाण, शिरोबाई लुमये, वसंतदादा पाटील किंवा उषा मेहता यासारखे नेते आघाडीवर होते. आता छोटे छोटे योगदान आहेत म्हणजे स्वातंत्र्य चळवळीमध्ये. फॉर एक्झाम्पल सिंध प्रांतामध्ये बघा, हेमू कलानी नाव लक्षात घ्या. सिंध प्रांतामध्ये हेमू कलानी यांनी हत्यारबंद ब्रिटिश सेना घेऊन जाणारी रेल्वे येत असल्याचं वृत्त कळलं. त्यांनी आपल्या साथीदारांचा रेल्वे मार्ग उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. हेमू कलानी सिंध प्रांत. ओके, सध्याचा रायगड जिल्हा आणि रायगड जिल्ह्यातलं कर्जत या तालुक्यामध्ये बाही कोतवाल यांनी आझाद दस्ता, बाही कोतवाल यांचा आझाद दस्ता. नागपूरचे जनरल आवारी यांनी लाल सेना, अशा अनेक गट जे होती छोटी छोटी गट यांनी सरकारला सोळो की पळो करून सोडलं. म्हणून दोन घटक लक्षात ठेवा, आझाद दस्ता, बाही कोतवाल, नागपूरचे जनरल आवारी, लाल सेना आणि रायगड जिल्ह्यामधले बाही कोतवाल होते, हे लक्षात घ्या. आता मुंबईला जे आझाद रेडिओ केंद्र म्हटलं जातं त्याच्यामध्ये विठ्ठलबाई झवेरी, उषा मेहता, एक गुप्त प्रशिक्षण केंद्र त्यांनी स्थापन केलेलं होतं आझाद रेडिओ. आणि त्याच्यावर काय केलं जायचं तर राष्ट्रगीत राष्ट्रभक्तीची गीतं गायली जायची, देशभरामधल्या आंदोलनाच्या बातम्या ज्या असतील त्या प्रसारित केल्या जायच्या, देशभक्तीवर भाषणं प्रक्षेपित केली जायची, त्यामुळे जनतेला यातून एक प्रोत्साहन मिळालं होतं.
मग अशी केंद्र मुंबईचं होतं तसं कोलकात्याला दिल्लीला पुण्याला अशी काही काळ चाललेली होती. प्रति सरकारची स्थापना देशाच्या काही भागामध्ये करण्यात आलेली होती, म्हणजे काही भागामध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांनी हकालपट्टी करून लोकाभिमुख प्रति सरकार स्थापन केली. याच्यामध्ये बंगालमधलं मिदनापूर लक्षात घ्या, उत्तर प्रदेशमधलं बलिया व आझमगड, बिहारमधलं भागलपूर व पूर्णिया या जिल्ह्यामध्ये प्रति सरकार स्थापन झाली. तुम्हाला विचारलं जाईल, समजा मिदनापूर दिलं, बालिया दिलं, आझमगड दिलं, भागलपूर दिलं, पूर्णिया दिलं आणि म्हटलं प्रति सरकार कुठं कुठं स्थापन झाली, ह्या सर्व जिल्ह्यामध्ये स्थापन झाले. बंगालमधलं मिदनापूर, उत्तर प्रदेशमधलं आणि बिहारमधलं, ठीक आहे. महाराष्ट्रात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी 1942 ब्रिटिश शासन पसंपुष्टात आणून प्रति सरकार स्थापन केलेलं होतं. कुंडल या ठिकाणचं, कुंडल या ठिकाणी जी डी उर्प बापूलाड यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेलं तुफान सेनेच्या माध्यमातून कर गोळा करणं, कायदा सुव्यवस्था टिकवणं, गुन्हेगारांना शासन करणं ही कामं या प्रति सरकारामार्फत नेमली जात होती किंवा केली जात होती. न्यायनिवाडा लोक स्वतः करत होते. सावकारशाहीला जर विरोध होताच दारूबंदी, साक्षरता प्रसार, जातीभेद निर्मूलन असे अनेक कार्यक्रम केल्यामुळं हे प्रति सरकारनं एक प्रेरणास्थान ठरलेलं होतं. लक्षात राहू द्या, क्रांतिसिंह नाना पाटील. 1942 स्थापन झालेल्या चलेजाव चळवळीनं एक व्यापक स्वरूप धारण केलेलं होतं. स्वातंत्र्यप्राप्तीचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी लक्षावधी भारतीयांना असीम त्याग केला, अनेकांनी आत्मबलिदान केलं. आंदोलकांची संख्याच इतकी प्रचंड होती की त्यांना दांबून ठेवायला देशातील तुरुंगही अपुरे पडले. साने गुरुजी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज इत्यादींच्या राष्ट्रभक्तीपर गीतांना आंदोलकांचा उत्साही प्रतिसाद मिळाला होता आणि यालाच ऑगस्ट क्रांती, म्हणजे या आंदोलनाला काय म्हटलं जातं, ऑगस्ट क्रांती. त्यानंतर आझाद हिंद सेनेचं योगदान महत्त्वाचं आहे, म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केलेला प्रयत्न, त्याच्यामध्ये आझाद हिंद सेना महत्त्वाची होती. नेताजी सुभाषचंद्र बोस 2 राष्ट्रीय काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवलं होतं त्यांनी. हरिपुरा अधिवेशन असू द्या किंवा दुसरं अधिवेशन त्रिपुरी अधिवेशन असू द्या, दोन्ही अधिवेशन 1938-1939 या वर्षामध्ये 1938-1939 सुभाषबाबू काँग्रेसचे अध्यक्ष होते, परंतु त्यांच्याशी तिथं काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांशी झालेलं मतभेद, त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि आपले विचार जनतेपुढं मांडण्यासाठी, म्हणजे राजीनामा दिल्यानंतर 1938-1939 फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष स्थापन केला. म्हणजे फॉरवर्ड ब्लॉक म्हणजे आपले विचार जनतेपर्यंत त्यांना कळावे याच्यासाठी त्यांनी फॉरवर्ड ब्लॉकची घोषणा केलेली होती. म्हणजे सुभाषचंद्र बोस यांनी आपल्या भाषणेमधून ब्रिटिश सत्तेविरुद्ध उठाव करण्याचं आश्वासन किंवा आव्हान भारतीयांना करू लागले, त्याच्यामुळे सरकारनं त्यांना बंदिवस्तात टाकलं. त्या ठिकाणी त्यांनी प्राणांतिक उपोषण सुरू केलेलं होतं. मग सुभाषचंद्र बोस यांना नजर कैदेमध्ये ठेवण्यात आलं, म्हणजे त्यांची सुटका केली शासनानं आणि त्यांच्याच घरी नजर कैदेत ठेवलं. तेथून त्यांनी वेषांतर केलं आणि सुभाषबाबूंनी सुटका करून घेतली. 1941 एप्रिलमध्ये ते जर्मनीला पोहोचले आणि जर्मनीला बर्लिन या ठिकाणी, कोणतं ठिकाणी होतं, बर्लिन, फ्री इंडिया सेंटरची स्थापना केली. कोणतं ठिकाण होतं, बर्लिन. आणि या ठिकाणी रेडिओ केंद्रवरून त्यांनी स्वातंत्र्यासाठी जनतेनं सशस्त्र लढ्यात सहभागी व्हावं अशी घोषणा केली. याच काळामध्ये रासबिहारी बोस यांनी सुभाषबाबूंना जपानला येण्याचं आमंत्रण दिलेलं होतं. रासबिहारी बोस जपानमध्येच होते, म्हणजे 1915 ते जपानमध्ये राहत होते. आग्नेय आशियातील देशप्रेमी संघटनांना एकत्रित करून त्यांनी इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना केली. तुम्हाला जर विचारलं इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोणी केली, उत्तर असेल रासबिहारी बोस. परंतु या इंडियन इंडिपेंडन्स लीगला एक मोठ्या घटकामध्ये किंवा त्याचं नावारूपाला कोणी आणली, सुभाषबाबूंनी आणली, हे लक्षात घ्या. सुभाषबाबूंनी इंडियन इंडिपेंडन्स लीगचं नेतृत्व स्वीकारलं. कॅप्टन मोहन सिंग यांच्या मदतीनं रासबिहारी बोस यांनी एक सैन्य तयार केलं होतं, त्याच्यामध्ये आझाद हिंद सेना असं म्हटलं होतं की ज्याचं नेतृत्व पुढे सुभाषबाबूंनी केलेलं होतं. 1943 ऑक्टोबर महिना येतो, नेताजी सुभाषचंद्र बोस सिंगापूर या ठिकाणी त्यांनी आझाद हिंद सरकार स्थापन केलं, हे लक्षात घ्या. 1943 ऑक्टोबर महिन्यामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकार सिंगापूर येथे स्थापन केलं. त्यांना प्रमुख सहकारी म्हणजे शहानवाज खान होते, जगन्नाथ भोसले, डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन, गुरुबक्ष सिंग धिल्लन, प्रेमकुमार सहगल इत्यादी सहकारी होते. आता झाशीची राणी पथक जे होतं, महिला पथक, कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन त्याच्या प्रमुख होत्या. आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जनतेला आवाहन केलं होतं, भारतीय जनतेला, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा. आझाद हिंद सेनेचा पराक्रम महत्त्वाचा ठरतो कारण नोव्हेंबर 1943 जपाननं अंदमान व निकोबार ही बेटे जिंकून घेतली, आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली. अंदमानचं नाव नेताजींनी शहीद ठेवलं आणि निकोबार बेटाचं नाव स्वराज्य असं केलं. 1944 आझाद हिंद सेनेनं म्यानमारमधला आराकानचा प्रदेश मिळवला व आसामच्या पूर्व सीमेवरची काही ठाणीसुद्धा जिंकलेली होती.
परंतु नेताजी सुभाषचंद्र बोस यांना यांचं 18 ऑगस्ट 1945 रोजी विमान अपघातामध्ये निधन झालं आणि इथून तो आझाद हिंद सेनेचा लढा पर्व या ठिकाणी संपुष्टात आला. पुढं आझाद हिंद सेनेच्या जे अधिकारी होते यांच्यावर खटले भरण्यात आले. आझाद हिंद सेनेचे जे अधिकारी होते त्यांच्यावर अधिकाऱ्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवला होता. पंडित नेहरू असतील, भुलाभाई देसाई असतील, तेजबहादूर सप्रू असतील, हे जे लोक आहेत ना यांनी या आझाद हिंद सेनेच्या अधिकाऱ्यावर जे खटले ठेवण्यात आले होते त्यांचं बचावाचं कार्य केलं. लष्करी न्यायालयानं या अधिकाऱ्यांना दोषी ठरवलं आणि जन्मठेपेची शिक्षा दिलेली होती. ओके, नंतर भारतीय जनतेमध्ये ब्रिटिश शासनाविरुद्ध असंतोष निर्माण झाला. शेवटी लष्करी न्यायालयाने दिलेली शिक्षा रद्द करावी लागली, सरकारला रद्द करावी लागली. त्याच्यानंतर भारतीय नौदल आणि विमान दल, नौदल विमान दलामधला उठाव. आता आझाद हिंद सेनेच्या प्रेरणेमधून नौसैनिकामध्ये किंवा वायुसैनिकामध्ये असंतोष निर्माण झाला. याचा उद्रेक झाला 18 फेब्रुवारी 1946 रोजी मुंबईमधलं तलवार या ब्रिटिश युद्धनौके, लक्षात ठेवा 18 फेब्रुवारी 1946 मुंबईमधील तलवार या ब्रिटिश युद्धनौकेवर सुरुवात झाली. या ठिकाणी सैनिकांनी युद्धनौकेवर तिरंगा ध्वज फडकवला, ब्रिटिश सत्तेविरुद्ध घोषणा दिल्या, लष्कर पाठवलं ब्रिटिश सरकारनं आणि या नौसैनिकावर गोळीबार केला आणि त्याला उठावकऱ्यांनी सुद्धा गोळीबारानंच प्रत्युत्तर दिलं. शेवटी मध्यस्थी केली सरदार वल्लभभाई पटेल आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी मध्यस्थी केली आणि नौसैनिकांनी शस्त्र खाली ठेवली. मुंबईतील नौसैनिकांच्या उठावाला पाठिंबा देण्यासाठी वेगवेगळ्या हवाई दलातल्या अधिकाऱ्यांनी सुद्धा संप पुकारला, म्हणजे दिल्ली, लाहोर, कराची, अंबाला, मेरठ या ठिकाणच्या, ठीक आहे. आणि अशा प्रकारे 1942 ते 1946 यामध्ये ब्रिटिश सत्तेचा पाया खिळखिळा झाला, म्हणजे छोडो भारत आंदोलन असू द्या किंवा इतर घटक असू द्या याच्यामुळे. यानंतर आपण जाणार आहोत ते म्हणजे सशस्त्र क्रांतिकारी चळवळ, म्हणजे 1857 ब्रिटिश साम्राज्यावरून झालेले उठाव. 1857 उठाव आपण बघितलं, मग याच्यामध्ये तुम्हाला रामसिंह कुकायनी पंजाबमध्ये सरकारविरुद्ध आयोजन. सशस्त्र क्रांतीच्या उठावामध्ये पहिल्यांदा बघणार आहोत वासुदेव बळवंत फडके यांचं कार्य. पहिला महत्त्वाचा घटक वासुदेव बळवंत फडके, म्हणजे महाराष्ट्रात इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा वासुदेव बळवंत फडके यांनी दिला. त्यांनी शस्त्रविद्येचे शिक्षण कोणाकडून घेतले? लहूजी साळवे यांच्याकडून, लक्षात ठेवा. ब्रिटिश सत्तेविरुद्ध सशस्त्र उठाव करण्यासाठी त्यांनी पहिल्यांदा रामोशी बांधवांना एकत्रित केलं आणि बंड केलं. ब्रिटिश सरकारनं जेव्हा त्यांना पकडलं त्यांची रवानगी एडनच्या तुरुंगात केली. 1883 त्यांचा मृत्यू झाला आणि स्वातंत्र्य लढा म्हणजे वासुदेव बळवंत फडकेचं बंड मोठं होतं. आता क्रांतिकारी चळवळीमध्ये शॉर्टमध्ये दिले तुम्हाला चापेकर बंधू. 1897 पुण्यामध्ये प्लेगची साथ आली, त्यावेळी प्लेग कमिशनर होता रँड, यानं बरेचसे जुलूम जबरदस्ती करायला सुरुवात केली. याचा बदला म्हणून दामोदर आणि बाळकृष्ण, लक्षात घ्या, दामोदर चापेकर आणि बाळकृष्ण चापेकर यांनी 22 जून 1897 रोजी रँडचा वध केला. म्हणून दामोदर व बाळकृष्ण आणि वासुदेव या तीन बंधू व त्यांचे सहकारी महादेव रानडे, म्हणजे महादेव गोविंद रानडे नाही दुसरे रानडे, यांना फाशी झाली. एकाच घरातल्या तीन बांधवांनी भावांनी काय केले? देशसेवेसाठी होतात नंतर. आतापर्यंत जो प्रश्न विचारला आहे की प्लेग कमिशनर रँड यांचा चापेकर बंधूंनी वध केला, कोणते दोन बंधू होते? दामोदर आणि बाळकृष्ण. त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली वासुदेव दिलंय का? नाही, हे लक्षात ठेवायचं. दामोदर दिलंय, बाळकृष्ण दिलंय, वासुदेव नाही. याच सुमारास मग पुढचा घटक होता बिहारमधला मुंडा आदिवासी. या मुंडा आदिवासींनी बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वामध्ये सरकारविरुद्ध असंतोष पत्करला. मग क्रांतिकारी चळवळीमध्ये येते अभिनव भारत. आता स्वातंत्र्यवीर सावरकर, ओके, यांनी 1900 मित्रमेळा नावाची संघटना नाशिकमध्ये स्थापन केली. ही क्रांतिकारकांची गुप्त संघटना होती. याचंच रूपांतर 1904 अभिनव भारतमध्ये करण्यात आलं आणि उच्च शिक्षण घ्यायचं होतं म्हणून सावरकर गेले इंग्लंडला आणि तेथून त्यांनी अभिनव भारत संघटनेच्या भारतातल्या सदस्यांना पिस्तुलं द्यायचं असेल किंवा वाङ्मय एखादं पाठवायचं असेल तर सुरुवात केली. मग आता जोसेफ मॅझेनी या प्रसिद्ध इटालियन क्रांतिकारकाचं स्फूर्तिदायी चरित्र लिहिलं कुणी? स्वातंत्र्यवीर सावरकरांनी. आणि 1857 उठाव हे पहिलं स्वातंत्र्ययुद्ध होतं असं प्रतिपादन केलं आणि त्यांनी तो 1857 स्वातंत्र्य समर असा ग्रंथ लिहिला विनायक दामोदर सावरकर यांनी. सावरकरांना नंतर शिक्षा झालेली होती, बघा तुम्हाला माहीत आहे का? तुम्हाला म्हटले 50 वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा. त्यांना अंदमानला ठेवण्यात आलं, तिथं त्यांनी 10 वर्ष होते. माझी जन्मठेप या आत्मचरित्रात सावरकरांनी अंदमानमधलं जे भयंकर दिवस आहेत त्याचे अनुभव व्यतीत केलेले ठेवलेले आहेत. पुढं सरकारनं रत्नागिरी येथे नेऊन स्थानबद्ध केलं. सावरकरांनी त्यानंतर बऱ्याचशा, म्हणजे जातिभेद निर्मूलन, अस्पृश्यता निवारण, सहभोजन, भाषाशुद्धीकरण अशा अनेक चळवळी हाती घेतलेल्या होत्या.
सावरकरांचा 1938 मुंबई या ठिकाणी झालेलं मराठी साहित्य संमेलन याचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं होतं. त्यानंतर अभिनव भारत संघटनेचं कार्य म्हणजे या कार्याचा सुगावा सरकारला लागला. सरकारनं बाबाराव सावरकर यांना अटक केली, जन्मठेपेची शिक्षा झाली. म्हणून या शिक्षेचा बदला घेण्यासाठी अनंत लक्ष्मण कान्हेरे यानं नाशिकचा जो कलेक्टर होता जॅक्सन याचा वध केला. आणि याचा वध केल्यानंतर सरकारनं अभिनव भारत संघटनेशी संबंधित सर्व लोकांना अटक करायला सुरुवात केली. आणि अटक करताना यामध्ये त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांशी यांचा संबंध जोडला आणि त्यांना 50 वर्षाच्या कारावासाची शिक्षा फरमावली होती. आता बंगालमधल्या क्रांतिकारी चळवळीचा थोडा जर विचार केला तर बंगालमध्ये अनुशीलन समिती ही क्रांतिकारी संघटना होती आणि याच्या जवळपास 500 वर शाखा होत्या. यातले अरविंद घोष यांचे बंधू बारिंद्र कुमार घोष या संघटनेचे प्रमुख होते. अनुशीलन समितीचे प्रमुख कोण होते? अरविंद घोष यांचे बंधू, त्यांचं नाव बारिंद्र कुमार घोष प्रमुख होते. अरविंद घोष यांचा सल्ला मार्गदर्शन याला लागत होतं. माणिक कोलकात्याजवळील माणिकतोळा या ठिकाणी या समितीचं बॉम्ब तयार करण्याचं केंद्र होतं. 1908 खुदिराम बोस आणि प्रफुल्ल चाकी या अनुशीलन समितीचे सदस्य होते. यांनी किंग्ज फोर्ड या न्यायाधीशाला ठार करण्याची योजना आखलेली होती, परंतु ज्या गाडीवर त्यांनी बॉम्ब टाकला त्यामध्ये किंग्ज फोर्डची नव्हतीच ती गाडी. त्याच्यामध्ये 2 इंग्लिश स्त्रिया मृत्युमुखी पडल्या. आता इंग्रजांच्या हाती सापडू नये म्हणून प्रफुल्ल चाकी यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली. खुदिराम बोस हे पोलिसांच्या हाती लागले, त्यांना फाशी देण्यात आली. या प्रकरणाचा तपास करत असताना अनुशीलन समितीच्या कार्याची माहिती पोलिसांनी मिळाली आणि संघटनेच्या सदस्यांची धरपकड सुरू केली. अरविंद घोष यांनाही अटक करण्यात आली. यांचाही संबंध बॉम्ब तयार करण्याशी जोडण्यात आला. अपयश आल्यानं सरकारनं, म्हणजे ॲक्च्युली अरविंद घोष यांना निर्दोष सोडावं लागलं, इतर लोकांना यामध्ये शिक्षा झाल्या होत्या. आता या क्रांतिकारकांचं जाळं बंगालबाहेर पसरवण्याचं काम रासबिहारी बोस आणि सचिंद्रनाथ सन्याल यांनी केलं. म्हणजे कसं, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश या ठिकाणी केंद्र उभारली. आता व्हाईसरॉय लॉर्ड हॉल्डिंग्जवर बॉम्ब फेकण्याचं कृत्य रासबिहारी बोस व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलं, पण हॉल्डिंग त्यातनं बचावलेला होता. आता मद्रास प्रांतामध्ये सुद्धा वांची अय्यर या क्रांतिकारकानं ॲश या ब्रिटिश अधिकाऱ्याला ठार केलं आणि त्यानंतर त्यानं स्वतःवर गोळी झाडली आणि आत्महत्या दिलेली होती. म्हणजे लक्षात ठेवा, वांची अय्यर यानं ॲश या ब्रिटिश अधिकाऱ्याला मारलं होतं पंद्रास प्रांतामध्ये. इंडिया हाऊस, इंडिया हाऊस म्हणजे त्याला इंडियन होमरूल सोसायटी असं म्हटलं होतं. म्हणजे भारतीय क्रांतिकारकांना परदेशातील भारतीय क्रांतिकारकाकडून सहाय्य मिळत असे. इंग्लंडमधलं इंडिया हाऊस महत्त्वाचं केंद्र होतं. पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी 1905 इंडिया हाऊसची स्थापना केली. या संस्थेमार्फत भारतीय तरुणांना इंग्लंडमध्ये उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्त्या दिल्या जात आणि अशी शिष्यवृत्ती सावरकरांना पण मिळालेली होती. मॅडम कामा यांनी स्टुटगार्ड या ठिकाणी जर्मनीच्या जागतिक समाजवादी परिषदेमध्ये भारताचा स्वातंत्र्याचा प्रश्न उपस्थित केला. भारताचा ध्वज त्यांनी त्या ठिकाणी फडकावला होता. इंडिया हाऊसशी निगडीत असलेला दुसरा क्रांतिकारी म्हणजे मदनलाल धिंगरा. मदनलाल धिंगरा यांना कर्जन वायली या इंग्रज अधिकाऱ्याला ठार केलं. धिंगरा यांना फाशी देण्यात आलेली होती. त्यानंतर गदर चळवळ ही एक फेमस असलेली चळवळ की ब्रिटिशांच्या शत्रूंची मदत घेऊन भारतामध्ये सत्तांतर घडवून आणता येईल असं क्रांतिकारकांना वाटत होतं आणि या संधीचा लाभ घेण्यासाठी एक संघटना स्थापन झाली, ती गदर. अमेरिका आणि कॅनडा यातल्या भारतीयांनी गदर संघटनेची स्थापना केली. लाला हरदया, मामा परमानंद, डॉक्टर सदाशिव खानकोजे हे प्रमुख नेते होते. गदर म्हणजे काय? तर गदर म्हणजे विद्रोह. आणि गदर या संघटनेच्या मुखपत्राचं नाव होतं. आणि याच्यातून काय म्हणायचं की ह्या ब्रिटिश राजवटीचं भारतावर कसे दुष्परिणाम झालेत ते त्यामधून सांगितले जायचे. ब्रिटिशांविरुद्ध उठाव करायचा होता म्हणून गदर संघटनेच्या नेत्यांनी युद्धजन्य परिस्थितीचा फायदा घेण्याचं ठरवलं आणि त्यांनी पंजाबमध्ये ब्रिटिशांविरुद्ध उठाव करण्याची योजना आखली आणि लष्करामधील भारतीय सैनिकांना उठावमध्ये सहभागी होण्यासाठी होऊ नका असं सांगण्यात आलेलं होतं. रासबिहारी बोस, विष्णू गणेश पिंगळे यांनी या उठावाचं नेतृत्व करावं असं ठरलं, परंतु यामध्ये फितुरी झाली. ब्रिटिशांनी या योजनेचा सुगावा लागला आणि त्यामध्ये बऱ्याचशा लोकांना पकडण्यात आलं, फाशी देण्यात आलं. मात्र रासबिहारी बोस यातनं निसटले, निसटून ते जपानला गेले आणि तिथं इंडियन इंडिपेंडन्स लीग त्यांनी स्थापन केलेली आपण ऑलरेडी पाहिलेलीच आहे. आता युद्धकाळामध्ये परदेशात असणाऱ्या अनेक क्रांतिकारी चळवळ कार्यरत होत्या. म्हणजे बर्लिनमध्ये वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय, भूपेंद्र दत्त आणि हरदयाळ यांनी परराष्ट्र, जर्मन परराष्ट्र खात्याच्या सहकार्याने ब्रिटिश विरोधी योजना आखलेली होती. आणि 1915 लक्षात ठेवा, हे घटक महत्त्वाचं आहे, 1915 महेंद्र प्रताप, बरकतोल्ला, ओबिदुल्ला सिंधी यांनी काबूलमध्ये स्वतंत्र भारताच्या हंगामी सरकारची स्थापना केली होती.
स्वतंत्र भारताच्या हंगामी सरकारची स्थापना 1915 मध्ये, म्हणजे त्यांनी म्हटलं होतं स्वतंत्र भारताचं आमचं हंगामी सरकार आहे महेंद्र प्रताप, 1915 महेंद्र प्रताप, बरकतुल्ला व ओबिदुल्ला सिंधी यांनी बंकाबुलमध्ये स्वतंत्र भारताच्या हंगामी सरकारची स्थापना केलेली होती. आता सरकारची दडपशाही आणि दडपशाहीनं क्रांतिकारी चळवळ, सरकारच्या दडपशाहीनं क्रांतिकारी चळवळ संपुष्टात आली का नाही? गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केल्यामुळे अनेक तरुण क्रांती मार्गाकडे वळले. मग चंद्रशेखर आझाद असतील, रामप्रसाद बिस्मिल असतील, योगेश चॅटर्जी असतील, सचिनराज सन्याल असतील, यांनी काय केलं तर क्रांतिकारकांना लागणारा पैसा गोळा करण्यासाठी रेल्वेतून नेला जाणारा सरकारी खजिना लुटायचं ठरवलं 9 ऑगस्ट 1925. काकोरी कट म्हटलं 9 ऑगस्ट 1925 ही तारीख लक्षात ठेवा. 9 ऑगस्ट 1925 रोजी उत्तर प्रदेशातील काकोरी या रेल्वे स्थानका रेल्वे स्टेशनजवळ तो सरकारचा खजिना होता तो लुटला, त्यामुळे काकोरी कट या नावानं त्या ठिकाणी ओळखला जात. महत्वाचा येतो तो म्हणजे हिंदुस्थान रिपब्लिक किंवा हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन, म्हणजे समाजवादानं प्रभावित झालेल्या तरुणांची देशव्यापी क्रांतिकारी संघटना. याच्यामध्ये महत्त्वाची लोकं म्हणजे चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, ओके, हे सर्व क्रांतिकारक धर्मनिरपेक्ष विचारसरणीचे होते. कसे होते? धर्मनिरपेक्ष, हे लक्षात घ्या. लक्षात ठेवायचं यामध्ये कोणते धर्मनिरपेक्ष म्हटलेलं आहे या ठिकाणी, ठीक आहे. आता इथे लक्षात घ्या, दिल्लीचं जे फिरोजशाह कोटला मैदान म्हणतो त्याला आता अरुण जेटली यांचं नाव दिलंय, या मैदानावर जी बैठक झाली त्याच्यामध्ये हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेची स्थापना करण्यात आली. म्हणजे भारताला ब्रिटिशांच्या शोषणातून मुक्त करणं हे महत्त्वाचं उद्दिष्ट त्याच्यामध्ये ठेवण्यात आलेलं होतं. दुसरा महत्त्वाचं म्हणजे सामाजिक न्यायावर, समतेवर आधारित समाज निर्माण करणं, याला महत्त्व भगतसिंग यांनी दिलेलं होतं, ठीक आहे. आता या पक्षामध्ये किंवा या ह्याच्या घटकामध्ये संघटनेमध्ये शस्त्र गोळा करायचं आणि कार्यक्रमाची अंमलबजावणी करणं हे एका विभागाकडं नाव देण्यात आलं होतं. त्याचं नाव आहे हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी आणि याचे प्रमुख होते चंद्रशेखर आझाद. आता या संघटनेच्या सदस्यांनी काय केलं? अनेक क्रांतिकारी कृत्य केली. म्हणजे जसं की लाला लजपत राय यांचा मृत्यूचा बदला घेण्यासाठी सॉन्डर्स या अधिकाऱ्याला गोळ्या झाडून ठार कोणी केलं? भगतसिंग आणि राजगुरू यांनी. भगतसिंग आणि राजगुरू यांनी सॉन्डर्स म्हणजे लाल लजपत राय यांच्यावर लाठी हल्ला केला होता ना त्यांनी, म्हणून त्यांना ठार केलं. किंवा दोन विधेयकं होती जी ज्या विधेयकामुळे नागरी हक्कांची पायमल्ली होणार होती. पब्लिक सेफ्टी बिल म्हटलं जातं, पहिलं बिल होतं त्याला म्हटलं जातं पब्लिक सेफ्टी बिल. आणि दुसरं होतं ट्रेड डिस्प्यूट बिल, की ह्या दोन बिलांमुळं नागरी हक्कांची पायमल्ली होणार होती आणि ह्या मध्यवर्ती विधिमंडळात ते दाखल केली होती. याचा निषेध करण्यासाठी भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी मध्यवर्ती विधिमंडळामध्ये बॉम्ब फेकले होते. मध्यवर्ती विधिमंडळात लक्षात ठेवा कोणती दोन बिलं होती, पब्लिक सेफ्टी बिल आणि ट्रेड डिस्प्यूट बिल. मग याच्यानंतर काय झालं, सरकारनं हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीच्या केंद्रावर धाडी टाकल्या. सॉन्डरच्या हत्येचे धागोधारे मिळाले. सरकारने क्रांतिकारकांची धडपकड करायला सुरुवात केली आणि याच्यामध्ये या राजद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला. याच्यामध्ये भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना 23 मार्च 1931 रोजी लाहोरच्या तुरुंगात फाशी देण्यात आली. चंद्रशेखर आझाद सापडले का? नाही. पुढं अलाहाबादच्या अल्फ्रेड पार्कमध्ये पोलिसांची चकमक झाली आणि त्या चकमकीत ते ठार झाले. त्यानंतर क्रांतिकारी चळवळीमध्ये पुढचा टप्पा येतो तो म्हणजे चितगाव शस्त्रगारावरचा हल्ला. सूर्यसेन बंगालमधल्या चितगाव या ठिकाणच्या क्रांतिकारी गटाचे प्रमुख होते. त्यांना मास्तरदा या नावानं ओळखलं जायचं, मास्तरदा. त्यांच्याभोवती अनंत सिंग, गणेश घोष, कल्पना दत्त, प्रीतिलिता वड्डेदार अशा महत्त्वाच्या निष्ठावंत क्रांतिकारकांची फौज त्यांनी गोळा केली. त्यांच्या सहाय्यानं त्यांनी चितगाव यातल्या शस्त्रगाराच्या हल्ल्याची योजना सूर्यसेनाने आखली. 18 एप्रिल 1930 रोजी क्रांतिकारकांनी चितगावमधल्या 2 शस्त्रगारामध्ये ताब्यात घेतली. टेलिफोन टेलिग्राफ यंत्रणा तोडून टाकली, ओके. लक्षात काय ठेवा, काकोरी कट विचारलं 9 ऑगस्ट 1925, तारीख लक्षात राहिली पाहिजे. काकोरी कट 9 ऑगस्ट 1925 आणि चितगाव शस्त्रगारावरचा हल्ला 18 एप्रिल 1930. आता यानंतर महत्त्वाचा घटक येतो तो म्हणजे 16 फेब्रुवारी 1933. सूर्यसेन आणि त्यांचे काही साथीदार पोलिसांच्या हाती सापडले. सूर्यसेन आणि त्यांच्या 12 सहकाऱ्यांना फाशीची शिक्षा झाली. यामध्ये कल्पना दत्त यांना जन्मठेप झाली तर प्रीतिलिता वड्डेदार यांनी पोलिसांच्या हाती न लागता स्वतः आत्महत्या केली, म्हणजे त्यांच्यावर गोळी झाली, आत्महुती दिली असं म्हणतो आपण.
आता चितगाव उठावामुळे किंवा चितगाव उठावामुळे क्रांतिकारी चळवळीला गती मिळाली. शांती घोष, सुनीता चौधरी, दोन नावं लक्षात घ्या, शांती घोष, सुनीता चौधरी, या दोन शाळकरी मुलींनी जिल्हा न्यायाधीशाला ठार केलं. तर बिना दास ही जी युवती होती, हिनं कलकत्ता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात त्या गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या, त्यामुळे ते चर्चेत होते. आता जालिमला बाग हत्याकांडाला जबाबदार ओडवायर होता, त्याचा वध सरदार उधमसिंगनं 1940 इंग्लंडमध्ये केला. जालिमला बाग हत्याकांड घडलं होतं 1919, म्हणजे 21 वर्षांनी त्यांचं निधन त्यामध्ये झालं, त्यांना मारलं ओडवायर यांना, लक्षात घ्या. आता पुढचा घटक येतो तो म्हणजे समतेचा लढा. आता या पुस्तकामधला 11वा चॅप्टर आहे समतेचा लढा. याच्यामध्ये सुरुवात येते शेतकरी चळवळीपासून, म्हणजे ब्रिटिशांचं जे आर्थिक धोरण होतं याचा धोरणाचा परिणाम कोणाला भोगावा लागत होता, तर शेतकऱ्यांना. कारण जे सावकार असतील किंवा जमीनदार असतील तर ते शेतकऱ्यांवर अन्याय करत होते. म्हणजे बंगालमधल्या नीळ उत्पादकाच्या शक्तीविरुद्ध ज्या संघटनांनी उठाव केला त्यामध्ये दीनबंधू मित्र यांनी नील दर्पण या नाटकानं नीळ उत्पादक शेतकऱ्यांमध्ये जी हलाकीची स्थिती आहे ही समाजाच्या नजरेस आणण्यास महत्त्वाचा रोल होता. 1875 महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी जमीनदार व सावकार यांच्यावर अत्याचारावर जो मोठा उठाव झाला. दुसरं म्हणजे बाबा रामचंद्र यांच्या पुढाकारानं, हा घटक लक्षात घ्या. बाबा रामचंद्र यांच्या पुढाकारानं 1918 उत्तर प्रदेशमधल्या शेतकऱ्यांनी किसान सभा ही संघटना स्थापन केली. कोणती? किसान सभा. त्यानंतर केरळामधल्या मोपला शेतकऱ्यांनी मोठा उठाव केला, ब्रिटिशांनी दडपून टाकला. 1936 एन जी रंगा यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय किसान सभा स्थापन झाली. सभेचे अध्यक्ष होते स्वामी सहजानंद सरस्वती. दोन घटक, 1918 उत्तर प्रदेशमध्ये किसान सभा स्थापन झाली, पुढाकार कोणाचा होता? बाबा रामचंद्र यांचा पुढाकार होता. 1936 पुढाकार कोणाचा होता? एन जी रंगा. काय स्थापन झाली? अखिल भारतीय किसान सभा. याचा अर्थ किसान सभा आणि अखिल भारतीय किसान सभा ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत, हे तर लक्षात घ्या. अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं शेतकऱ्यांच्या हक्कांचा जाहीरनामा राष्ट्रीय सभेला सादर करण्यात आला. 1936 महाराष्ट्रातलं ग्रामीण भागात फैजपूर या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं ग्रामीण भागातलं अधिवेशन भरलं होतं. या अधिवेशनाला उपस्थित हजारो शेतकरी होते. 1938 पिरियड येतो, या पिरियडमध्ये खानदेशामध्ये खूप पाऊस पडला होता, पिकं बुडाली होती, शेतकऱ्यांची स्थिती हलाकीची झाली होती. म्हणून शेतसारा माफ करण्यासाठी साने गुरुजी यांनी जागोजागी सभा घेतल्या, मिरवणुका काढल्या आणि याच्यामध्ये बरीचशे लोक सहभागी होते. आता महत्त्वाचा घटक येतो, माहीत आहे का तुम्हाला, साने गुरुजींनी किसान कामगारांची एकजूट बनलेली होती, म्हणजे धुळे अमळनेर ही कामगार संघटनेची प्रबळ केंद्रे बनवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. म्हणजे जे अमळनेर या ठिकाणचा गिरणी कामगार युनियनचे ते अध्यक्ष होते. साने गुरुजी यांनी पंढरपूरचे विठ्ठल मंदिर दलितांसाठी खुलं व्हावं यासाठी आमरण उपोषण केलं होतं. परीक्षेला एकदा विचारले तुम्हाला की पंढरपूरचं विठ्ठल मंदिर दलितांसाठी खुलं व्हावं यासाठी आमरण उपोषण कोणी केलं, ऑप्शनमध्ये आंबेडकरांचं नाव दिलं होतं, पण लक्षात ठेवा करेक्ट आन्सर येतं साने गुरुजी. साने गुरुजी भारतामध्ये, महाराष्ट्रात किंवा भारताचा विचार केला तर कामगार संघटना याच्यामध्ये आघाडीवर होत्या. त्याच्यामध्ये भारतीय कामगार चळवळीचे जनक असं ज्यांचं वर्णन होतं, नारायण मेघाजी लोखंडे. आता नारायण मेघाजी लोखंडे यांच्याबद्दल थोडक्यात बघूया. यांचं मूळ गाव होतं पुणे जिल्ह्यातलं सासवडजवळचं कान्हेसर. कान्हेसर त्यांनी बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही गिरणी कामगारांची संघटना 1890 स्थापन केली. काय नाव होतं? बॉम्बे मिल हँड असोसिएशन. ही कामगार संघटना म्हणजे भारतातील संघटित चळवळीची एक सुरुवात म्हणून याच्याकडं बघितलं जातं. आता नारायण मेघाजी लोखंडे यांनी महात्मा फुलेंनी सुरू केलेला जो सत्यशोधक समाज होता त्याचं मुंबई शाखेचं अध्यक्षपदही ते राहिलं होतं. आणि त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळं आणि 10 जून 1890 ही तारीख येते. 10 जून 1890 कामगार जे होते यांना रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळाली. रविवारची साप्ताहिक सुट्टी. 1920 ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजे त्याला आपण आयटक म्हणतो याची स्थापना झाली. नामा जोशींचा मोठा वाटा होता. लाला लजपतराय आयटकचे पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. परीक्षेला विचारले कामगार वर्गामध्ये मग बऱ्याचशा संघटनेनंतर स्थापन होण्याला मदत झालेली होती. याच्यामध्ये मुझफ्फर अहमद म्हणजे समजला श्रीपाद अमृत डांगे, मुझफ्फर अहमद यांचा रोल महत्त्वाचा आहे. मग पुढचा प्रश्न येतो काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना कधी झाली. काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना 1934 झाली होती. याच्यामध्ये आचार्य नरेंद्र देव, ओके, जयप्रकाश नारायण, मीनू मसानी, डॉक्टर राम मनोहर लोहिया यांचा पुढाकार होता. काँग्रेस समाजवादी पक्ष केव्हा स्थापन झाला? 1934. त्यानंतर मिरत येथे साम्यवादी पक्षाची स्थापना. भारतात 1925 साम्यवादी पक्षाची स्थापना होती.
लक्षात राहू द्या, साम्यवादी पक्ष 1925, आणि याच्यामध्ये सरकारनं चळवळ, म्हणजे आता याच्यामध्ये काय होतं, कामगार आणि शेतकरी असतील यांच्या लढाऊ संघटना उभा करण्याचं कार्य या साम्यवादी तरुणांनी केलं होतं. सरकारला त्यांच्यापासून धोका वाटत होता म्हणून सरकारनं ही चळवळ बंद करण्याचं किंवा ह्याला चिडून टाकण्याचं ठरवलं. श्रीपाद अमृत डांगे, मुझफ्फर अहमद, केशव निळकंठ जोगळेकर यांना पकडण्यात आलं, त्यांच्यावर ब्रिटिश राज्य उलथून टाकण्याचा कट ठेवला, वेगवेगळ्या शिक्षा झाल्या. हा कटला मिरत या ठिकाणी चालला म्हणून यांना मिरत कट खटला असं म्हटलं जातं. पुरुषांच्या सोबत महिलांनी पुढाकार घेतला होता याच्यामध्ये, म्हणजे तुम्ही पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाज, शारदा सदन या संस्था असतील, किंवा रमाबाई रानडे, रमाबाई रानडे म्हटलं की सेवा सदन लक्षात ठेवा, भारत महिला परिषद असेल 1904 स्थापन झाली, किंवा ऑल इंडिया वुमन्स कॉम्प्रेस असेल 1927, या संस्थांची स्थापना झालेली होती. त्यानंतर पुढचं नाव येतं रखमाबाई सावे. लक्षात घ्या, रखमाबाई जनार्दन सावे या भारताला वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या स्त्री डॉक्टर. परीक्षेला विचारलं जाईल भारताला वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या स्त्री डॉक्टर कोण, उत्तर असेल रखमाबाई जनार्दन सावे. स्त्रियांच्या आरोग्याविषयक त्यांनी व्याख्यानमाला चालवलेल्या होत्या. राजकोट या ठिकाणी रेडक्रॉस संघट सोसायटीची शाखा उघडली होती त्यांनी. कुणी? रखमाबाई जनार्दन सावे. त्यानंतर डॉक्टर आनंदीबाई जोशी या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर म्हणून ओळखला जातो. त्यांचा मुलगा 10 दिवसांचा असताना मृत्यू पावला. ही खंत वैद्यकीय शिक्षणाकडे खेचून जाण्यामध्ये कारणीभूत ठरली. 1886 त्यांनी MD पदवी घेतली. भारतात आल्या परंतु 16 फेब्रुवारी 1887 रोजी त्यांना क्षयरोग झाला होता आणि त्याच्यामुळे त्यांचा पुण्यामध्ये मृत्यू झाला. म्हणजे त्या सेवा देऊ शकल्या नाहीत त्या प्रमाणात. जेवढं शिक्षण घेतलं पहिली डॉक्टर झाले पण सेवा दिल्या का? नाही. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे दलित चळवळ. दलित चळवळीमध्ये बरीचशी नावं येतात. यामध्ये सर्वात महत्त्वाचं योगदान येतं, त्याच्यामध्ये तुम्ही बराचसा घटक बघू शकता. ठीक आहे, आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पहिलं नाव आहे गोपाळबाबा वलंगकर. गोपाळबाबा वलंगकर यांनी 1888 विटाळ विध्वंसन हे जे पुस्तक आहे या पुस्तकातून अस्पृश्यतेचं खंडन केलं होतं. काय होतं? विटाळ विध्वंसन या पुस्तकातून अस्पृश्यतेचं खंडन कुणी केलं? गोपाळबाबा वलंगकर. ठीक आहे, त्यानंतर शिवराम जानबा कांबळे यांनी सोमवंशीय मित्र हे मासिक केव्हा सुरू केलं? तर 1 जुलै 1908 रोजी शिवराम जानबा कांबळे यांनी सोमवंशीय मित्र हे मासिक सुरू केलेलं होतं. ठीक आहे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे दलितांच्यासाठी 1906 त्यांनी डिप्रेस क्लासेस मिशन संस्था सुरू केली. दलितांना सुशिक्षित बनवणं, उद्योगी बनवणं हा त्यांच्या कार्याचा एक महत्त्वाचा भाग होता. आणि उच्चवर्णीयांच्या मनामध्ये ज्या दलितांबाबतच्या ज्या समजुती आहेत, ते भ्रामक समजुती, त्या नष्ट करणे हा त्यांचा दुसरा भाग होता. म्हणजे पहिला काय, तर त्यांना दलितांच्या स्वाभिमानी सुशिक्षित उद्योगी बनवायचं, आणि उच्चवर्णीयांच्या मनात ज्या दलितांबद्दलच्या समजुती आहेत त्या नष्ट करणं हा महत्त्वाचा घटक होता. त्यासाठी त्यांनी मुंबईमध्ये परळ देवनार या ठिकाणी त्यांनी शाळा काढल्या, उद्योग शाळा काढलेल्या होत्या. पुणे येथे पर्वती मंदिरामध्ये प्रवेश सत्याग्रह, दलितांची शेतकी परिषद असू द्या किंवा संयुक्त मतदारसंघ योजना असू द्या, या ठिकाणी त्यांनी सक्रियपणे भाग घेतलेला होता. राजर्षी शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाची पाठराखण केली. राजर्षी शाहू महाराज यांचं योगदान. राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात आरक्षणाचा जो जाहीरनामा, क्रांतिकारी जाहीरनामा म्हटला होता की ज्याच्यातून मोफत व सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा त्यांनी केला, किंवा जातीभेद निर्मूलनासाठी त्यांनी बरंचसं कार्य केलेलं होतं. शाहू महाराज यांनी महत्त्वाचं म्हणजे आपल्या संस्थानामध्ये कायदेशीर आंतरजातीय विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा कायदा होता ना, तो मंजूर केला. 22 जानेवारी 1918 रोजी कोल्हापूर सरकारच्या गॅझेटमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येऊन बलुतेदारी पद्धती नष्ट करण्यात आली. म्हणजे कोणताही व्यवसाय कोणालाही करण्याची परवानगी देण्यात आलेली होती. अलीकडच्या काळामध्ये विठ्ठल, आता ठक्कर, म्हणजे ठक्कर बापा यांच्याबद्दल प्रश्न विचारला जातो. म्हणजे दक्षिण भारतामध्ये जो जस्टिस पार्टी होती त्यांना सामाजिक समतेसाठी महत्त्वाचं कार्य केलं, किंवा महात्मा गांधीजींनी अस्पृश्यतेचा प्रश्न घेऊन काँग्रेसच्या व्यासपीठावर मांडलेला होता. म्हणजे येरवडा तुरुंगात असताना सनातनी हिंदू पंडितांशी वाद करून अस्पृश्यतेला शास्त्रधन असल्याचं त्यांनी म्हटलेलं होतं यामध्ये. आता त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर हे नाव लक्षात घ्या, किंवा त्यांना आपण ठक्कर बापा म्हणतो, इत्यादी कार्यकर्त्यांनी समतेच्या कामात स्वतःला झोकून दिलेलं होतं. अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर म्हणजेच ठक्कर बाप्पा. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दलितांच्या बाबतीतलं योगदान जर बघायला गेलं तर 1924 जुलै महिन्यात त्यांनी बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन केली आणि अनुयायांना म्हटलं होतं शिका, संघटित व्हा किंवा संघर्ष करा.
त्याच्यानंतर बाबासाहेब बोले यांचा रोल महत्वाचा आहे. यांनी मुंबई प्रांताच्या विधिमंडळामध्ये सार्वजनिक पानवटे अस्पृश्यांना खुले करण्याचे विधेयक संमत करून घेतले. एकदा परीक्षेला याच्यावर प्रश्न विचारलाय की मुंबई प्रांताच्या विधिमंडळामध्ये सार्वजनिक पानवटे अस्पृश्यांना खुले करून घेण्याचा संमत करून कुणी करून घेतलं, कुणी ठराव मांडला, बाबासाहेब बोले हे नाव लक्षात घ्या. आंबेडकर नाही आहे, बाबासाहेब बोले. त्याच्यानंतर आंबेडकरांच्या बाबतीमध्ये म्हटलं मनुस्मृतीचं दहन असू द्या. नाशिकचा काळाराम मंदिर, याच्यामध्ये दलितांना प्रवेश मिळावा यासाठी 1930 सत्याग्रह करण्यात आला आणि नेतृत्व कोणी केलं, कर्मवीर दादासाहेब गायकवाडींनी. लक्षात ठेवा, डॉक्टर आंबेडकर नव्हते, नेतृत्व करताना पुढाकार कोणाला देता, दादासाहेब गायकवाड यांना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 15 ऑगस्ट 1936 तारीख लक्षात घ्या, 15 ऑगस्ट 1936 स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन केला. 15 ऑगस्ट 1936 दलितांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी 1942 शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना केलेली असू द्या, महत्वाचं आहे. 1956 नागपूर या ठिकाणी आपल्या असंख्य अनुयायांसहित त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला होता. त्याच्यानंतर स्वातंत्र्य प्राप्तीचा मुद्दा येतो, पण यामध्ये पहिला महत्वाचा घटक 1930 डॉक्टर मोहम्मद इकबाल स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचा विचार मांडला. चौधरी रहमत अली यांनी पाकिस्तानची कल्पना मांडली, म्हणजे पाकिस्तान वर्ड दिला. आणि बॅरिस्टर मोहम्मद अली यांनी द्विराष्ट्रीय सिद्धांत मांडून पाकिस्तान या स्वतंत्र राष्ट्राची मागणी केली. म्हणजे तिन्ही घटक तुम्हाला इथं लक्षात घ्या. 1930 मुस्लिम राष्ट्राची संकल्पना कोणी मांडली, मोहम्मद इकबाल यांनी. पाकिस्तान हा वर्ड कोणी वापरला, चौधरी रहमत अली यांनी नाव ऑर नेहवर या त्यांच्या पुस्तकामध्ये. आणि मुस्लिम लीग म्हणजे जो संयुक्त राष्ट्र मुस्लिम संयुक्त राष्ट्राची मागणी द्विराष्ट्र सिद्धांत म्हणून बॅरिस्टर मोहम्मद अली जिना. त्यानंतर महत्त्वाचा घटक येतो तो म्हणजे त्रिमंत्री योजना. त्रिमंत्री योजना म्हणजे भारतामध्ये ब्रिटिश पार्लमेंटनं भारतामध्ये भारताविषयीचं धोरण स्पष्ट केलं होतं, म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर भारताला स्वातंत्र्य देण्याचं अनुकूल बनलेलं होतं. 1946 मार्चमध्ये पॅथिक लॉरेन्स, स्टॅपर्ड क्रिप्स आणि एव्ही अलेक्झांडर. तुम्हाला विचारलं ते त्रिमंत्री योजनेमध्ये तीन लोकं कोणती होती, पॅथिक लॉरेन्स नाव लक्षात ठेवा, स्टॅफर्ड क्रिप्स आणि एव्ही अलेक्झांडर आणि त्रिमंत्री योजना मांडलेली होती. परीक्षेला आणखी एका घटकावर प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे प्रत्यक्ष कृती दिन. म्हणजे पाकिस्तानची मागणी पूर्ण होत नसल्यानं मुस्लिम लीगनं प्रत्यक्ष कृती करण्याचं ठरवलं आणि तारीख होती 16 ऑगस्ट 1947. परीक्षेला विचारलंय 16 ऑगस्ट 1946 ही तारीख लक्षात ठेवा, प्रत्यक्ष कृती दिन. मग बऱ्याच ठिकाणी दंगली होत होत्या, म्हणजे 1946 मग गांधीजी तेव्हा कुठं होते, तर बंगाल प्रांतातल्या नोआखाली या ठिकाणी भीषण कत्तली झाल्या आणि हिंसाचार थांबवण्यासाठी गांधीजींनी त्या ठिकाणी गेलेले होते. ठीक आहे, नोआखाली बंगाल प्रांतात. त्यानंतर भारतामध्ये हंगामी सरकार स्थापन करण्यात आलं. हंगामी सरकार पंडित नेहरूंच्या नेतृत्वामध्ये सप्टेंबर 1946 स्थापन झालं होतं. माउंट बॅटन योजना, जून 1948 भारत आपली सत्ता सोडून जाईल असं त्यांनी म्हटलेलं होतं. मग माउंट बॅटन यांनी भारताची जी योजना मांडली तो महत्त्वाचा घटक आहे, म्हणजे याच्यातून दोन स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती झाली, भारत आणि पाकिस्तान. आता परीक्षेला विचारलं तर माउंट बॅटन योजनेच्या बाबतीमध्ये, आता माउंट बॅटन योजनेच्या आधारे 18 जुलै 1947 रोजी इंग्लंडच्या पार्लमेंटने स्वातंत्र्याचा कायदा केला आणि 15 ऑगस्टला ही दोन्ही राज्य वेगळी झालेली होती. भारताच्या स्वातंत्र्यानंतर महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे संस्थानांचं भारतामध्ये विलीनीकरण. भारतामध्ये अशी छोटी मोठी 600 संस्थानं होती की जी बरेचशी संस्थानं भारतामध्ये तयार होऊन सहभागी झाली. आता महत्त्वाचा घटक काय येतो की तुम्हाला संस्थानामध्ये प्रजामंडळं स्थापन होणं. प्रजामंडळं म्हणजे संस्थानामधल्या ज्या प्रजा आहेत यांच्या हितासाठी त्यांना राजकीय अधिकार मिळावं म्हणून तयार असणाऱ्या जनसंघटना. तर अशा 1927 प्रजामंडळाची मिळून अखिल भारतीय प्रजा परिषद स्थापन करण्यात आलेली होती. भारतामध्ये बरीचशी संस्थानं सहभागी झाली, पण अपवाद कोणता होता, जुनागड, हैदराबाद आणि काश्मीर. सरदार पटेल यांनी संस्थानिकांना बऱ्याचशा सहभागी होण्याचं आश्वासन दिलं होतं आणि बराचसा घटक त्यांनी तो हाताळलेला होता. तर जुनागड, हैदराबाद, काश्मीर सोडून बरीचशी संस्थानं भारतामध्ये सहभागी झाली. भारतामध्ये जुनागडचं विलीनीकरण झालं. आता जुनागड म्हणजे सौराष्ट्रामधलं एक संस्थान होतं, तिथल्या प्रजेला भारतात सहभागी व्हायचं होतं, पण जुनागडचा नवाब मात्र पाकिस्तानात जाण्याच्या विचारात होता आणि तिथल्या लोकांनी विरोध केला आणि नवाब पाकिस्तानात निघून गेला. 1948 फेब्रुवारी येतो जुनागड भारतामध्ये सामील. त्यानंतर हैदराबाद मुक्ती संग्राम. आता हैदराबाद मुक्ती संग्रामाबाबतीत, हैदराबाद भारतातलं सर्वात मोठं संस्थान, कारण त्याच्यामध्ये तेलुगू, कन्नड, मराठी भाषिक प्रांत होते. निजामाची सत्ता त्या ठिकाणी
होती. ठीक आहे, 1938 हे वर्ष यामध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली. हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना 1938 स्वामी रामानंद तीर्थ यांनी केलेली होती. मग निजामानं काय केलं, या काँग्रेस ही जी कमिटी होती याच्यावर बंदी घातली, या संघटनेवर बंदी घातली. म्हणजे हैदराबाद स्टेट काँग्रेसला मान्यता मिळणं, लोकशाही हक्कासाठी लढा सुरू झाला, नेतृत्व स्वीकारलं होतं स्वामी रामानंद तीर्थ. मग यांच्या मदतीला होते नारायण रेड्डी, सिराज उल हसन तिरीमेजी यांची लासाबराबरी, किंवा पी व्ही नरसिंहराव असतील, किंवा गोविंदबाई सराफ असतील, तर हे स्वामीजी म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ यांचे अनुयायी होते. तर 1947 जुलैमध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसनं असा ठराव पास केला की हैदराबाद संस्थान भारतात विलीन करण्यात यावं, परंतु निजामानं भारताविरुद्ध धोरण स्वीकारलं. मग नंतर काय झालं, ऑपरेशन पोलो, म्हणजे 13 सप्टेंबर 1948 रोजी निजामाविरुद्ध पोलीस कारवाई करण्यात आली, त्याला नाव दिलं ऑपरेशन पोलो. आणि 17 सप्टेंबर 1948 रोजी निजाम शरण आला आणि हैदराबाद संस्थान भारतात विलीन झालं. त्याच्यानंतर 17 सप्टेंबर हा कायम पाळला जातो हैदराबाद मुक्ती संग्रामाचा दिवस, तो मराठवाडा मुक्ती दिन म्हणून पाळला जातो. कारण स्वतंत्र भारतात मराठवाड्याचा समावेश 15 ऑगस्ट 1947 झालेला नव्हता, 1948 लढ्यानंतर तो सहभागी. काश्मीरसुद्धा भारतामध्ये सुरुवातीला सहभागी झालेलं नव्हतं, कारण काश्मीरचा राजा होता हरिसिंग, यानं स्वतंत्र राहण्याचं ठरवलं होतं. काश्मीर पाकिस्तानात सहभागी करून घेण्याचा पाकिस्तानचा मानस होता, पण हरिसंगावर दडपण आलं होतं. 1947 ऑक्टोबर महिन्यामध्ये पाकिस्तानच्या चिथावणीनं सशस्त्र घुसखोरांनी काश्मीरवर हल्ला केला. मग भारतामध्ये सामील होण्याच्या करारावर हरिसिंगने स्वाक्षरी केली आणि काश्मीर भारताचा भाग बनला. त्यानंतर पुढचा चॅप्टर आहे या पुस्तकातला महत्त्वाचा, महाराष्ट्र राज्याची निर्मिती. महाराष्ट्र राज्याची निर्मिती कशी झाली याच्याबद्दल शॉर्टमध्ये यामध्ये सांगितलेलं आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक येतो तो म्हणजे संयुक्त महाराष्ट्र परिषद. 28 जुलै 1946 रोजी मुंबई या ठिकाणी शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र एकीकरण परिषद भरली. महाराष्ट्र एकीकरण परिषद कधी भरली म्हटलं, 28 जुलै 1946 रोजी. आणि या परिषदेनं मराठी भाषिक प्रदेशाचा एक प्रांत करावा, याच्यामध्ये मुंबई मध्य प्रांतातला मराठी भाषिक असेल किंवा मराठवाडा या भागाचा समावेश करावा असा ठराव संमत केला होता. आता झालं होतं काय, धार कमिशन. आता संविधान सभेचे जे अध्यक्ष होते राजेंद्र प्रसाद यांनी 17 जून 1947 रोजी न्यायाधीश असणारे एस के धार यांच्या अध्यक्षतेखाली भाषावर प्रांत रचण्यासाठी धार कमिशनची स्थापना केली. पहिला घटक लक्षात घ्या, 17 जून 1947 धार कमिशन स्थापन झालं. 10 डिसेंबर 1948 रोजी धार कमिशननं आपला अहवाल प्रसिद्ध केला. पण धार कमिशनच्या रिपोर्टनुसार हा मुद्दा सुटलेला नव्हता, म्हणून 3 सदस्यीय समिती नेमण्यात आली. जे व्ही पी समिती म्हटलं जातं. जे म्हणजे जवाहरलाल नेहरू, व्ही म्हणजे वल्लभभाई पटेल, पी म्हणजे पट्टाभी सीतारामय्या. या 3 सदस्यांच्या नावावरनं त्याला जे व्ही पी समिती म्हटलं जातं. याच्यामध्ये अध्यक्ष कोण होता का, तर अध्यक्ष कोण नव्हता. 3 सदस्यीय समिती एकत्र मिळून काम करणार होती भाषावर प्रांत रचना निर्माण करण्याचा अभ्यास करण्यासाठी. कधी नेमली होती, 19 डिसेंबर 1948 रोजी. याच्यामध्ये अध्यक्ष कोण होता का, नव्हता. या समितीनं सुद्धा भाषावर प्रांत रचना काँग्रेसला तत्वतः मान्य आहे पण ही योग्य वेळ नाही अशी शिफारस घेतली. म्हणून याच्यामध्ये बऱ्याचशा प्रतिकारा उमटल्या. महाराष्ट्रामध्ये जर बघितलं, जनजागृतीसाठी सेनापती बापट यांनी काढलेल्या प्रभात फेऱ्या चर्चेचा विषय ठरले. आचार्य अत्रे यांनी मुंबई पालिकेमध्ये मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव मांडला, तो 50-35 मतांनी मंजूर झाला. यावेळी मुंबई महाराष्ट्रात असावी ही जनतेची इच्छा सिद्ध झाली, 50-35. त्यानंतर राज्य पुनर्रचना आयोग. राज्य पुनर्रचना आयोग भारत सरकारनं न्यायमूर्ती एस फजल अली यांच्या अध्यक्षतेखाली 19 डिसेंबर 1953 तारीख लक्षात घ्या, 29 डिसेंबर 1953 राज्य पुनर्रचना आयोग स्थापन केला. 10 ऑक्टोबर 1955 रोजी त्यांनी अहवाल दिला आणि यांनी म्हटलं मुंबईचं द्वैभाषिक राज्य निर्माण करावं अशी शिफारस. नागपूर करार 1953 आहे, सर्व मराठी जनतेचं एक राज्य स्थापन होवं याच्यामध्ये. पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्यासाठी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती हे त्याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला घटक होता. तर लक्षात ठेवा, राज्य पुनर्रचना आयोग 29 डिसेंबर 1953 स्थापना, 10 ऑक्टोबर 1955 अहवाल दिला. आता मराठी भाषिकांचा मुंबईसह महाराष्ट्र निर्माण करावा असा संघर्ष एक सुरू झाला. आता या संघर्षामध्ये शंकरराव देव यांचं विधान आहे. काय विधान आहे बघा, महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करायला आपण प्रामाणिकपणे विरोध करू असं त्यांनी म्हटलं होतं. म्हणजे जनतेच्या भावनांचा किंवा जन आंदोलनाचं स्वरूप याचा त्यांनी अंदाज घेतलेला होता. आता या मराठी भाषिक व या आंदोलनामध्ये महाराष्ट्राच्या महिलांचाही सहभाग होता. सुमतीताई गोरे असतील, सुमतीबाई गोरे किंवा चुगाताई, त्यानंतर दुर्गा भागवत, तारा रेड्डी, चारुशला गुप्ते, या बऱ्याचशा महिलांनी यामध्ये भाग घेतलेला होता.
106 लोकांनी हुतात्म पत्करलं आणि या 106 लोकांनी हुतात्म पत्करल्यानंतर 1 नोव्हेंबर 1956 द्विभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आलं. लक्षात राहू द्या. माहीत आहे का तुम्हाला महत्त्वाचा सेक्शन? पहिला घटक येतो लोकशाहीर अण्णा भाऊ साठे. ठीक आहे. आता संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात आचार्य अत्रे जे होते यांच्या मराठा या वृत्तपत्रानं महत्त्वाची कामगिरी. आचार्य अत्र्यांचं मराठा. बाळासाहेब ठाकरे यांनी मावळा या टोपण नावानं व्यंगचित्र काढून जन आंदोलन व्यापक बनवलेलं होतं. अण्णा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शाहीर अमर शेख असतील किंवा द ना गवानकर यांनी आपल्या लेखणीतून जनजागृती केली हे लक्षात घ्या. आणि सरते शेवटी सगळ्यात महत्त्वाचं 1 मे 1960 पंडित नेहरूंनी कामगार दिनाला महाराष्ट्र राज्याची अधिकृत घोषणा केली. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण. अशा प्रकारे 8वीचा इतिहास पुस्तक जे होतं या पुस्तकाचा जो पहिला भाग आहे पुस्तक पूर्णपणे आपण या ठिकाणी कम्प्लीट केले. 8वी इतिहासाचा भाग नागरिकशास्त्राचा सोडून. ठीक आहे. या पुस्तकातून बराचसा घटक आहे जे प्रजा परीक्षेची तयारी करतात अशा विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल. दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. ओके, थँक्यू.